संख्येकडून मात्र या ठिकाणी गचा क्षेत्रक्षण होत एका धावेच्या जागेवरती दोन धावा मात्र या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात षटक मात्र दुसऱ्या क्रमांकाचं चालू आहे लाईव्ह ला ऑडिओ आहे का बघा चेक करा नाना नाही आवाज येत नाही मी इतकं प्रेमराज बोलायला गेलो वाया या ठिकाणी हलकीशी प्लेड एक धावस एक धावेवरती नाणकित झाले हो दुसऱ्या क्रमांकाचा षटक चालू असताना काही चेंडू शिल्लक लहू डांगे ना पहिल्या षटकामध्ये अतिशय आकर्षक असे दोन चौकार मारले होते तोच लहू आता पुन्हा एकदा स्ट्राइक वरती पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक या ठिकाणी विकास दातेकडे चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन थांबलाय पंचांचा इशारा दुसरं षटक या ठिकाणी संपलेला आहे आज या ठिकाणी खर तर ग्लोज डोळ्याला गॉगल लावून रोई भाऊ आज या ठिकाणी किपिंग करतायत स्वप्नील काळे यांच्याकडून त्यांना बक्षीस आहे त्यांच्या प्रत्येक विकेट साठी एक हजार एक रुपयांचं बक्षीस स्वप्नील शेटनी या ठिकाणी ठेवलेला आहे तिसऱ्या षटकाला सुरुवात धावसंख्या किती झाली सर रन किती संदीप मला नाही बोलते बावीस धावसंख्या या ठिकाणी दोन षटकाच्या नंतर झालेली आहे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे पहिला चेंडू आकाशामध्ये पप्पू अण्णा च्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय ला दुसरा झटका लहूच्या रूपानं अतिशय चांगला फटका या ठिकाणी मारलेला परंतु पप्पू अण्णा नाम ही खतरों का खिलाडी ऐसा पप्पू अन्ना या ठिकाणी फलंदाजीसाठी चालला आहे तो रनिंग की रनिंग किंग योगेश बोराडे प्रेमराज प्रेमराजांगे मात्र सोयीनुसार पलटी मारून या ठिकाणी गेलेले आहेत प्रेमराजच्या आशेवरती एखादं का काम करायचं ठरवलं धाव संख्या बावीस दोन बाद बावीस हा स्ट्राईकला योगेश बोराडे उर्फ मुन्ना हो सांगतो योगेश बोराडे स्ट्राईक वरती आहे तर नॉन स्ट्राईकला विनायक दाखव षटक मात्र तिसऱ्या क्रमांकाचं चालू आहे सामना चालू करून घ्यायचा आहे पंचांना विनंती आहे धावसंख्या बावीस तिसऱ्या षटकाच तिसरं षटक चालू आहे प्रेमराज डांगे पुन्हा एकदा रवी भाऊ या ठिकाणी गायब झालाय नाना विकास दाताकडे चेंडू विकास या ठिकाणी चेंडू कलेक्ट केलाय धाव संख्या एक ने पुढे जाऊन तेवीस धावांवरती पोहोचली आहे तिसऱ्या क्रमांकाचं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारची क्षेत्ररक्षण सजवलेला आहे कॅमेरा फिरायला लागले का चेक करा योगेश नाना कॅमेरा फिरतायत का रिव्हर पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न प्रेंट परंतु चेंडू डायरेक्ट पायावरती जाऊन आदळतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे चेंडू बॅटवरती वरती येत नाहीये परंतु विनायक सरांच्या बॅटवरती ज्यावेळी चेंडू यायला सुरुवात होईल त्यावेळी धाव संख्या जशी पहिल्या षटकामध्ये होती त्याच पद्धतीने आकार घेणार आहे पुन्हा एकदा योगेश बोराडे उरपान्हा मुन्ना।, मुन्ना ना मोठा फटका हवे माझा भिरकाळून तुलाय पुन्हा एकदा पप्पू अन्ना मात्र आता अन्नाला बॅलन्स साधता आलेला नाही आहे चेंडू मात्र त्या ठिकाणी बच्चन सरांनी अडवलेला आहे खतरंग खिलाडी पप्पांना आता मात्र चेंडू अडवण्यात थोडासा कॅच घेण्यात कमी पडला पॉवर प्लेची दोन षटक संपलेली आहेत धाव संख्या जाऊन पोहोचली आहे चोवीस धावांवरती या ठिकाणी एकच धाव निघालेली विनायक सर पुन्हा एकदा रिव्हर्स शिपचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा हिट होत आहे धावसंख्या पंचवीस झाली पंचवीस सर तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पंचवीस मला वाटतं पहिल्या षटकामध्ये गेनभाऊ काळे यांना सतरा धावा कुठल्या होत्या अक्षरशः कुठल्या होत्या लहू आणि पप्पू शेटणी परंतु त्यानंतरची दोन षटक अतिशय सुंदर पद्धतीची तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये पंचवीस धावांवरती पुन्हा एकदा योगेश बरोडे स्ट्राईक वरती पुन्हा एकदा चेंडू साइड ला फटकावण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन गोलंदाजी वाईट चेंडू एक धावेनं धाव संख्येत भर होतीये रवि भाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेमराज आताही मधून निघून गेलेला आहे आपल्याला समालोचकाची कमी पडतीये त्यामुळे मला बोलावं लागतंय काही चुकलं तर माफ करा फुलटच पद्धतीचा चेंडू रवीकडे कडे जातो या ठिकाणी रवीला थोडस गॉगल मुळे समजलं नाही चेंडू पुढे का पाठीमागे रुद्रा फायटर्स आणि दोस्ती इलेव्हन यानंतरचा सामना आपले खेळाडू तयार करून ठेवायचे एक इनिंग झाल्यानंतर या ठिकाणी नाणेफेक केली जाईल चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक विनायक सरांना टाकलेला विनायक सरांनी अतिशय सन्मानपूर्वक हा चेंडू खेळून काढलाय खर तर योगेश बोरडे करून सर्वांना का हो कॅमेरावाले थोडे फिरवा बर का ते थी? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे षटकाराची अपेक्षा आणि योगेशन योगेशन पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव न... काढली चालू आहे नाना होईल नाना सगळे होईल व्यवस्थित आपलीच पोर आहे सगळी नवीन पोर आहेत शिकत्यात आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड बच्चन काढलेला दुसरा दांडा आता मात्र हरिभाऊ मैदानाच्या आतमध्ये जातो आहे धाव संख्या एकोणतीस आहे चौथ्या क्रमांकाचं चा षटक चालू आहे आणि एकोणतीस धाव संख्येवरती तीन बाद एकोणतीस पहिल्यांदा लहू गेला पप्पू शेठ गेले विनायक सर गेले आता मात्र हरिभाऊ चाललाय पाहूया भाऊ मैदानाच्या आतमध्ये रंगत आणतोय का आपल्या फलंदाजीनं इथं उपस्थित सगळ्यांना मंत्रमुग्ध करतोय का हरे भाऊ खूप लोक आता आपला हा सामना लाईव्ह पाहत आहेत खरं तर हे मैदान बनवण्यासाठी हरिभाऊनं खूप कष्ट घेतले खूप मेहनत घेतली सकाळी उठलं की आलाच गावात चला ना राव पाणी मारायचे टँकर वेळेला नवी फोन कर चौथा सामना या ठिकाणी चालू आहे हरिभाऊ का दरवर्षीप्रमाणे फ्लॉप जातोय हे आज या ठिकाणी सगळ्यांना हरिभाऊकडून कायम अपेक्षा असतात परंतु ते अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही आज बघू आले का सर शिंदे सर विनोद शिंदे सर आपलं या ठिकाणी सरचे स्वागत आमचा घडी मधूनच पळाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी समालोचकाची खूप गरज होती आपण आलात आता यानंतर सामना खेळाडूंपेक्षा कॉमेंट्री करणाऱ्यांच्यामुळे जास्त तो रंगतदार होतो आपण या ठिकाणी आलात आमच्या सांगवी सर्व खेळाडूंच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सूर्य शु सर्वदा उपस्थित सर्व तमाम कडा रसिकांचं इथे गाव चॅम्पियन गाव प्रीमियर लीगच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप अभिनंदन करतो मी स्वतः समलोचक तमाम कडा रसिकांचं खूप खूप मनापासून आभार इथे व्यक्त करतो थोडासा यायला मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि जाऊया मैदानाच्या अगदी आतमध्ये चालू असलेला सामना आपण इथे मैदानाच्या पा आतमध्ये पाहतोय उपस्थित सर्व तमाम कटरसिकांना सांगू इच्छितो चालू असलेला सामना शिवबा वॉरियर्स विरुद्ध त्रिमूर्ती फायटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे प्रथमता नाणेफेक मात्र जिंकलेले आहे ते दरम्यानच्या काळामध्ये त्रिमूर्ती फायटर्स या संघानं मात्र नाणेफेक जिंकलेले आहे इथे पहा चेंडू मात्र अप्रतिम टाकलेला आहे हो 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 झेल हो, घेतलाय इथे मात्र सुरेख झेल आणि फलंदाज मात्र बाद संधी मिळणार आहे डीजे मास्तरला धन्यवाद डी जे साऊंड मास्टर आपण दिवसभर थोडंसं अलर्ट राहायचं आहे कारण आज आणि उद्या खरंतर काल या स्पर्धेला प्रारंभ झाला अनेक अडचणी खरंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आल्या आणि प्रत्येक अडीअडचणीमधून इथे मार्ग काढण्याचा प्रयत्न खरंतर पैलवान रवीदादा काळे सरपंच यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व संपूर्ण मित्रपरिवारानं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे न्यू न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे विजू कुरंदळे मला वाटतं हा अण्णापूर गावचा खेळाडू असेल आणि एक बहारदार खेळाडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल मित्रांनो तुम्हाला सांगायला इथे अभिमान वाटेल महाराजा ग्रुपचे अध्यक्ष पैलवान दादा दा पवार यांच्या माध्यमातून तर ही मंडळी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी क्रिकेटच्या मैदानावरती त्या ठिकाणी क्रिकेट खेळत असतात आणि त्याच संघातील एक खेळाडू आहे त्याचं नाव आहे संदीप पवार अर्थात सँडी पवार एक नावाजलेला तुल्यबळकर खेळाडू मात्र मैदानाच्या आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत इथे पहा हो हो खराब कलेक्शन थोडीशी क्षेत्रक्ष मात्र दूरवरती पाठमरा होणार आहे चेंडू घेतलाय पकडलाय तद नंतर घेतल्या गेलेल्या धावा इथे मात्र धावपालक आपण दरम्यानच्या काळामध्ये पाहणार आहोत तेच धावा धावपालकावरती दरम्यानच्या काळामध्ये आहे दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन इथे आहेच तर दोन्ही संघाच्या ट्वेल्थम कारण इथे लाईव्ह प्रक्षेपण खरं तर आपण इथे पाहतो आहे ज्यांनी आपल्या लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून उभा महाराष्ट्र पिंजून काढलाय एच जी लाईव्हचे प्रोपरायटर संदीपजी गोसवी यांच्या माध्यमातून तर इथे लाईव्ह प्रक्षेपण आपण इथे पाहतो आहे पहा पुढं जाऊन मारण्याचा प्रयत्न करतो आहे पाठीमागा बघतो बाग आहे तर आपल्या घरावरती बुलडोजर फिरलाय आणि एश्टा उद्ध्वस्त केलात आणि संधी मिळणार आहे डी जे मास्तरला तुला झालं काय झालं काही झालं मला सांग हे झालं केलं लय झालं लय झालं झालं आता थांब हे भाऊ तुला काय दरम्यानच्या काळामध्ये तेहतीस धावा धावपालकावरती ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत तेहतीस धावा धावपालकावरती आपण इथे पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये ते पाच झेल घेण्याचा प्रयत्न सुरक्षा झेल आणि झेल घेतलाय तो त्या ठिकाणी पप्पू दादा दाते या खेळाडून झेल टिपला आणि फलंदाज मात्र बाद आप भी चलने की तैयारी कर रहे संजय सम्राट बाईस जनवरी को हमारे भारत की सनातनियों की आज तक की सबसे बड़ी जीत का उत्सव प्रभु श्रीराम की थैंक यू संग्राम भैया दुर्गे कॅमेरामॅन संग्राम भैया दुर्गे इथे आम्ही आहोत आपलं मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप अभिनंदन रात्री मला वाटतं ठीक दहा वाजता कदाचित पैलवान रविदादा काळे सरपंच यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना फोन केला आणि क्षणाचाही विचार न करता होकार दिला संग्राम भैया दुर्गे आणि त्याचबरोबर संदीपजी गोसावी यांच्या माध्यमातनं इथे लाईव्ह प्रक्षेपण आपण त्या ठिकाणी पाहतो अशा अनेक ठिकाणी स्पर्धा आहे की होकार दिलाय परंतु नकार आलाय आणि स्पर्धा फ्लॉप झालेल्या परंतु इथे मात्र सरपंच रवीदादा काळे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारानं फार अथोकाट प्रयत्न करून जवळपास कुठली स्पर्धा साजरी करायची असेल तर त्या स्पर्धेचं मित्रांनो प्री प्लॅनिंग असतं आणि त्यानंतर ती स्पर्धा संपन्न होत असते इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे पस्तीस दबाध दावा पालक्यावरती ज्या दरमिनच्या काळामध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत इथे पस्तीस दबाध दावा पालक्यावरती आहेच इथे मात्र रिव्ह्यू मात्र थोडासा घेतलेला आहे पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे हा रिव्ह्यू कशाचा असेल मात्र हा नक्कीच आपल्याला ते पाहायला मिळेल यस मेनपंच इथे पहा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे एक नामवंत पंच ज्यांचं खरं तर फार मोठं महाराष्ट्रामध्ये नाव आहे इथे दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित होत आहे संतोष भाऊ दाते त्यांचं मी ठिकाणी मनपूर्वक स्वागत करेल अभिनंदन करेल तर रिव्ह्यू मात्र इथे घेतला जाईल आणि रिव्ह्यू मात्र काय असेल हा मात्र काही क्षणार्थात क्षणात अगदी थर्ड अंपांचा निर्णय हा मात्र त्या ठिकाणी होणार आहे यस जी पंडित सर समोर त्या ठिकाणी आहेच दुसरे पंच आमचे शेटे सर आहेत बरोबर ना अमित येस सर तर हे दोन पंच अतिशय नावाजलेले पंच मात्र इथे आहे तर पाच षटकांचा खेळ संपला पस्तीस धावा धावलकावरती ज्या दरम्यानच्या काळामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत स्ट्राईक एंडला जर बघितलं तर विजय कुरुंदळे अण्णापूर गावचा फार मोठं झंझावात इथे पाहायला मिळतंय तोले जंग फटका सोनं सांगवी प्रीमियर लीगचा हा एक देखना फटका सक्सेसफुल पावरफुल वंडरफुल एक शाही फटका षटकार थँक्यू डीजे इथे पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फार मोठा झंझावात इथे पाहायला मिळतोय विजय कुरुंदोळेच्या बॅटेतून निघालेला एक घना फटका फार मोठा कहर केला जातोय फार मोठा आक्रमण चढवलंय हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका इथे काय होईल चेंडू सरळ सीमारशेच्या बाहेर भेटून जातोय बुलन दीपा भरपूर शोक शाही फटका चौकार थंडी मिळते डीजे मास्तरला तर साऊंड मास्टर जे कोणी ऑपरेटर असतील ना त्यांना विनंती असेल सौकार षटकार गेला विकेट पडली इथनं इथे इकडनं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तुम्ही आलट ट्रायचं धन्यवाद मैदानाच्या छातमध्ये पंचांच्या ढाव्याला पार करून टाकलेला चेंडू मैदानाच्या मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात सिंगल तर घेतलीय पाता पाहता दुसरी पूर्ण हो हो दिवसा ढवळ्या धावांची चोरी आणि इथे पा दोन धावसकीनं संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे सत्तेचाळीस धावपलकावरती असंघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे त्रिमूर्ती आणि शिवबा असा सामना मात्र आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पंचांच्या त्याला पार करून टाकलेला चेंडू शॉर्ट लाँगच्या चे दिसून मात्र चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे सिंगल तर आहे पहा दुसऱ्या डाव्यासाठी पाहिले होणार की नाही दुसरी दावा मात्र सहजरित्या पूर्ण इथे पहा विकेटचं पतन क्रिकेटमधली आत्महत्या आणि फलंदाबाद सॉन्ग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर्स विशाल दाते दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणानं असणार आहे विशाल मात्र काय करेल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल uh, संदीप भाऊ पीआरडी चषक अगदी शिरूरमध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ह्या क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहे ही तारीख जर बघितली ना संदीप भाऊ इतकं बिझी शेड्यूल आहे ना की कुणाला इथे मात्र वेळ नाही आहे प्रत्येकजण ज ज्याची त्याची तारीख लाईववाले असतील समालोचक असतील पंच असतील सर्वांच्या तारखा जवळपास एक ते दोन महिना अगोदर बुकिंग आहेत कारण एवढे नमस्कार इथे आमचे परम मित्र बरोडे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप अभिनंदन करतो कॉलेज जीवनामध्ये आम्ही आमचा काही काळ अगदी सोबत घालवलेला आहे शंभर मीटरचा चित्त्याचा चित्ता म्हणून खरंतर तुमची ओळख आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही तुमच्या गावाच इथे कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहोत तुमचं मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप अभिनंदन तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे शिवबा आणि ऑरियर्स असा सामना रंगीन मुकाबला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटेल शिरूर तालुक्यामध्ये जो पी आर डी चषक जो मैदान तेठेकडे रयत मैदानावरती जो चालू आहे मला वाटतं महाराजा ग्रुपचे अध्यक्ष पैलवान पप्पूदादा पवार आ, लास्ट चेंडू आहे मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल मित्रांनो सुपर एट मध्ये त्या ठिकाणी आज खर तर महाराजा स्पोर्ट्स क्लबचा अण्णापूरचा संघ तर दाखल त्या ठिकाणी निश्चितपणानं झालेला आहे यात कुठल्या कुठल्या प्रकारचे मात्र शंका नाही आज मात्र काय होईल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय यष्टरक्षणाचं काम करतात ज्यांची फार मोठी धुरा या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांच्या अंगा खांद्यावरती आहे डेप्युटी सरपंच आदरणीय रवीभाऊ काळे पहिलमान रवी भाऊ काळे मात्र एसटी रक्षणाचं काम करतात गोलंदाजी मार्कवर जर बघितलं विकासदादा दाते दा आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अगदी अक्षय कव्हरच्या दिशेनं यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष अगदी गेनभाऊ दादा काळे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात इथे पहा सुरज आणि फलंदाजबाद डीजे मास्तर

तर यानंतर होणारा सामना आपण इथे पाहिलेला आहे दोनच मिनिटात तुम्हाला सगळं सांगितलं जाईल शिवबा आणि त्रिमूर्ती संदीप भाऊ पवार तर पन्नास धावा धावपालक्यावरती झालेले आहेच आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात एक्कावन्न धावांचं लक्ष खर तर मैदानाच्या आतमध्ये करायचंय सहा षटकांमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणा नास्तर आहे मास्टर साऊंड मास्टरला विनंती असेल इथे काही टेक्निकल इश्यू असल्यामुळं आपणास विनंती असेल साऊंड लावू नका काही टेक्निकल इश्यू आहेत इथे संक्राम भाऊ दर्गे यांनी कळवलेला आहे त्यामुळं विनंती असेल की साऊंड त्या ठिकाणी लावू नका दोस्ती इलेवन विरुद्ध यानंतर होणारा सामना दोस्ती इलेव्हन विरुद्ध रुद्रा रुद्रा स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती पन्नास धावा झाल्यात कळे पन्नास धावा झाल्याच आणि एक्कावन्न धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात याची नोंद घ्या त्रिमूर्ती वॉरियर्स या, या संघाला मात्र एक्कावन्न धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेच याची नोंद घ्या तर सामन्याला मात्र इथे प्रारंभ होईल सामन्याला मात्र प्रारंभ होईल मित्रांनो इथे अनेक मान्यवर मंडळी सामन्याचा आस्वाद घेत आहेच भरतदादा काळे ग्रामपंचायत सदस्य आनंदा शेटाप्पा डांगे त्याचबरोबर मंडपवाले कोठवळे त्याचबरोबर किरणदादा दाते स्वप्नीलदादा काळे ग्रामपंचायत सदस्य योगेश नाना टाकळकर त्याचबरोबर राहुल नाना दाते आणि दादा टाकळकर बाबूभैया डांगे युवा उद्योजक आणि सर्व खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत तर इथे सांगवीचे अनेक ग्रामस्थ खरंतर सामन्याचा आस्वाद घेत आहेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला प्रारंभ होतोय लेट्स गो इथे संग्राम मया सामना स्टार्ट होतोय गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर इथे गोलंदाजी मार्कवर विजू मात्र मैदानाच्या हातमध्ये गोलंदाजी मार्कवर असेल पंचांच्या हाताला पार करून टाकलेला चेंडू इथे पहा बॅच ची कडा असेल सिंगल तर धावपालक मात्र इथे पाहायला मिळते पहा पहिला चेंडू आणि चौकार डीजे लावला जाणार नाही हे मगाशीच सांगितलं टेक्निकल इश्यू आहेत त्यामुळं डीजे लावला जाणार नाही की इथे लाईव्ह प्रक्षेपण आपण इथे पाहतोय काही टेक्निकल इश्यू आहेत त्यामुळं डी जे लावला जाणार नाही सर्व क्रीडाप्रेमींना विनंती असेल कोणी आग्रह धरू नका जाऊ या मैदानाच्या आतमध्ये इथे पा अप्रतिम चेंडू असेल अपील त्या ठिकाणी मागितला जातो आहे पंचांकडं हल्ला केला जातो आहे हलकसा असा अपील मागितला जातो आहे मित्रांनो अपील दोनच ठिकाणी मागितलं जातं एक क्रिकेट आणि दुसरं सुप्रीम कोर्ट आणि नक्कीच हायकोर्ट असं दोन ठिकाणी त्या ठिकाणी अपील मागितलं जातं त्यामुळं इथे हल्ला केलाय आपल्या त्या ठिकाणी मागितलं जातं इथे फक्कड नाना उपस्थित झालेले आहेत फक्कड नानांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो जुनी जाणती मंडळी खरं तर ही मंडळी उपस्थित आहेत विजू मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीची आणि आघाडीची जोडी अप्रथम त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते इथे पहा दोन गड्यांच्या मध्ये दरी दरीच्या दरम्यान दरी दरी चेंडू ढकलून दिलाय सुरेश चेंडू आणावलाय परंतु शकणार नाही सहा धावसंख्येवरती संघाचा धावपालक मात्र दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचलेला आहे लाईव प्रक्षेपण उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खरं तर फार मोठं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं संदीपजी गोसावे आणि संग्रभ भैया दुर्गे या मंडळींचं फार मोठं नाव खरंतर लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण इथे पाहतो पा आहे पहा अप्रतिम फटका असेल बॅटची काढा मात्र इथे पहा सिंगल घे धावपालक घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि चित्त्याच्या सपळेनं पैलवान डेप्युटी सरपंच रवीदा काळे आपल्या घरट्यामध्ये यशस्वीरित्या आप पोहोचलेले आहेत सरपंच रवीदा काळे यांचं फार मोठं या क्रिकेटच्या निमित्ताने योगदान आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं तर आपण इथे पाहतो आहे सोनं सांगवी प्रीमियर लीग आणि उपस्थित सर्व तमाम त्या ठिकाणी गावातील युवा प्लेयर असतील युवा खेळाडू असतील सर्व तमाम खेळाडूंना एकत्र एकत्रीकरण करून तर हे व्यासपीठ निर्माण निर्माण करून द्यायचं काम तर या मंडळींनं केलेलं आहे त्यामध्ये गावचे काही मंडळे असतील सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील किंवा उद्योजक असतील या मंडळींचं परत खरं तर फार मोठं योगदान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे सरपंच मैदानाच्या आतमध्ये खेळतायत विजू दादा मैदानाच्या आतमध्ये इथे पहा अप्रतिम फटका असेल सिंगल धावपालक मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे संघाचा धावपालक आपण इथे पाहणार आहोत नऊ धावा धावपालकावरती आहेत यानंतर होणारा सामना दोस्ती इलेव्हन आणि रुद्रा फायटर्स विनंती असेल आपण लगेच इथे नाणेफेक करून ना घेणार आहोत दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये या आणि इथे नाणेफेक करून घ्या चला विनंती आहे दोस्ती इलेव्हन आणि चला दोन्ही संघाच्या संघनायक विनंती असेल आपण त्वरित नाणेफेक करून ना घेणार आहोत गोलंदाज मार्कवर जर बघितलं तर दोन्ही संघाच्या इथे मॅन असणं गरजेचं आहे ज्या खेळाडूंना इथे गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर लहू डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर असतील दोन्ही संघाच्या मॅन इथे पाठवणं गरजेचं आहे विनंती असेल काल मात्र दिवसभरामध्ये अगदी आमचे सहकारी गणेशदादा यांनी मात्र इथे किल्ला लढवला आमच्या अनुपस्थितीमध्ये विनायक दाते असतील स्वतः सरपंच रवीदादा काळे असतील तर प्रेमराज आणि विनायक या मंडळींना तर काल इथे मायक्रोफोनचा ताबा घेतला कारण किल्ला लढवायचा असेल तर त्या ठिकाणी स्वराज्य हा माझा जन्मसुद्धा काय आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक हे भारताचे महान पुढारी तुम्ही मित्रांनो पाहिलं असेल स्वराज्य ज्यांनी काबीज केला छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी एकट्यानं काबीज केलं नाही मित्रांनो ते मावळे सोबत होते म्हणून त्या ठिकाणी स्वराज्य काबीज केला या मैदानाच्या आतमध्ये इथे सामन्याला मात्र प्रारंभ होतो आणि मैदानाच्या पा आतमध्ये पाहतोय एंडला जर बघितलं तर संदीप कुरुंदळे मात्र मैदानाच्या आतमध्ये एंडला येते पा अप्रतिम फटका असेल डीपेक्षा कव्हरच्या दुसऱ्या चढवलाय एक ताकदवान फटका बंगाली रसगुल्ला चार दबा तेरा धावा धावपलक्यावरती दरम्यानच्या काळामध्ये नोंदवला गेलेले आहेच मला वाटतं इथे बिनबाद तेरा धावा धावपालक्यावरती आपण पाहतोय जिंकण्यासाठी एकावन्न धावा बनवायच्यात अद्यापर्यंत तेरा धावा धावपालक्यावरती झालेल्या आहेत ओहो हो स्ट्रेट ड्राईव्ह इथे पा काय होईल एक टप्पा खात चेंडू सरळ सीमारशीला भेटून जातोय सोन्या सांगवी प्रीमियर लीगचा कडा प्रहार चौकार चौकाराच्या सह्यानं संघाचं धावपलक मात्र नक्कीच त्या ठिकाणी वाढेल जाऊन आहे सतरा धावा सतरा म्हटलं की खतरा होणार की नाही हे मात्र नक्कीच इथे पाहायला मिळेल पहा सतरा हा जर्सी क्रमांक जर बघितलं मित्रांनो इथे पहा मिड विकेटच्या दिशेने एक ताकदवान फटका असेल बुलंदी पॉवरफुल श्रोक छत्रपतींचा छावा मिळतील त्या सहा धावा शकार जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे पहा थोडीशी मी स्पीड धावांना मात्र रुकू शकणार नाही आणि संघाचं धावपलक आपण इथे पाहणार आहोत जे जाऊन पोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये पंचवीस धावा धावपलक्यावरती का दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचवीस धावा धावफलकावरती नोंदवलं जिंकण्यासाठी अजूनही सव्वीस धावांचं लक्ष हे मात्र बाहेर ये, रा, ये है चार रणके चौकार चौकाराच्या चा संय्यानं संघाचं धावपलक मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे सरपंच रवीदा काळे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर संदीप कुरुंदळे मात्र मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवताना पाहायला मिळतोय एकोणतीस धावा धावपालकावरती झालेले आहेच एकोणतीस धावा धावपालकावरती पाहायला मिळत दोन षटकं संपली एकोणतीस धावा उर्वरित आपण इथे पाहतोय चार षटकांचा सा सामना इथे मात्र पाहायला मिळणार आहे आणि टू रन जर बघितले तर निश्चितपणे जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या चोवीस चेंडू मध्ये बावीस धावांचं लक्ष हे मात्र अजूनही बनवायचं आहे पहा काय होईल सामन्याचं गोलंदाजी मार्कवर इथे पैलवान पप्पू दादा पवार सरपंच अण्णापूर इथे मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे आणि यानंतर होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक दोस्ती इलेव्हन विरुद्ध रुद्रा या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण या ठिकाणी या इथे मागाशीच घोषणा केली होती परत एकदा सूचना करतोय विनंती असेल समालोचन कक्षामध्ये या जाऊया मैदानाच्या आतमध्ये चुंबी चेंडू मध्ये बावीस धावांचं लक्ष असणार आहे एक सरपंच अण्णापूर गावचे आहेत तर दुसरं सरपंच सांगवीचे आहेत पहा कुठले सरपंच इथे चांगले योगदान देणार आहेत आपल्या संघासाठी इथे पाहायला मिळणार आहे गावचा कारभार करत करत क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या मंडळींना आपलं उभा आयुष्य वेचलेलं आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये सांदी पवार संदीप पवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं समीर समीर शेळके टॉच उड़वा इकडे लवकर या बर का आनंद आप्पा ग्रामपंचायत सदस्य आनंद अप्पा रांगे आपल्या असते या ठिकाणी नाणेपेक होणार आहे आपण या इकडं रुद्राचा दादू आईत समीर शंकर इथं उडवायचं का इथे नो चेंडू आणि चौकार दिलाय आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी अशी गत मात्र आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर पप्पू पवार मात्र गोलंदाजी मार्कर आपण इथे पाहतोय आणि स्ट्राईकला जर बघितलं तर मला वाटतं निश्चितपणे संदीप कुरुंदळे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय संदीप मात्र हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो हे दोन प्लेयर्स अनेक वेळा आपण आपल्या संघामध्ये त्या ठिकाणी अनेक वेळा त्या ठिकाणी खेळलेले आहेत इथे पहा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे परंतु थोडासा त्या ठिकाणी अयशस्वी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तभाऊ डांगे साहेब आपण इथे उपस्थित झाल्यात आपलं मनपूर्वक स्वागत अभिनंदन आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा आणि महात्मा गांधी तंटामुक्तीचे मुक्तीचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय विजू दादा डांगे दादा आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात दोन्ही मंडळींना विनंती आहे आपण या आपलं स्वागत आहे आपण येऊन स्थानापन्न व्हा धन्यवाद जाऊ या मैदानाच्या हातमध्ये कारण इथे मान्यवर मंडळींची उपस्थिती फार महत्वपूर्ण आहे कारण आपण अनेक खेळा मैदानावरती पाहिलेलं आहे मित्रांनो क्रिकेट स्पर्धा म्हटलं की मान्यवरांची मांदेअळी त्या ठिकाणी असते आणि या मंडळींच्या उपस्थितीमध्ये खरं तर मी कालच सांगितलं की अनेक काही असे आदृश्य हात आहेत मित्रांनो की त्या हातांना या स्पर्धेला मदत केलेली आहे आणि ही स्पर्धा सजवलेली आहे फुलवलेली आहे वीज चेंडू मध्ये तेरा धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे एक सरपंच अण्णापूर गावचे तर दुसरे सरपंच सोन सांगवीचे इथे पहा कोणते सरपंच सरस ठरतील इथे मात्र पाहायला मिळणार आहे एक सरपंच गावचे अण्णापूरचे आहेत तर दुसरे सोनं सांगवीचे आहेत गावचा गावकारभार त्या ठिकाणी बघत असताना क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय <laughs> उलटास्पर्धेचे चेंडू आहे अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर हे रास्त हे चार रोणके चौकार इथे समीर दादा शेळके उपस्थित आहेच मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करेल दोस्ती इलेव्हनचा कर्णधार समीर दादा युवा सेनाचे अध्यक्ष आणि त्यांचा चेहरा जर बघितला तर तुम्हाला फार मोठं वरदान आहे समीर दादा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चेहरा तुमचा आहे त्याच पद्धतीची त्या ठिकाणी तुमची शरीर यष्टी जर बघितली तर मात्र निश्चितपणे आहे विनंती असेल इथे मान्यवर आहेच नाणेफेक मात्र पप्पू दादा काळे बरोबर ना पप्पू दादा यांच्या शुभास्ते असते नाणेफेक मात्र आहे नाणेफेक जिंकलेले आहे दो रुद्रा फायटर्स या संघाने मात्र नाणेफेक जिंकलेले आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि जाऊया मैदानाच्या अगदी आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण इथे पाहणार आहोत किरण मस्के मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे पा मैदानाच्या आतमध्ये विजू कुरंदळे मैदानाच्या हातमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर स्वतः पैलवान सरपंच अं काळे मात्र मैदानाच्या हातमध्ये आहे जिंकण्यासाठी अजूनही अठरा चेंडू आणि नऊ धावांचं लक्ष असणार आहे काहीसं सोपं आहे संदीप कुरुंदळे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे इथे शॉर्ट मडविकेटचे देसा चेंडू मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळेल इथे दादा सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करेल कारण जुनी जाणती मंडळी तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत काल सुद्धा ही मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होती खच्चा खच भरलेलं मैदान आपण इथे पाहतोय इथे पहा अप्रतिम पटका का असेल आणि काय झाले तिथे पंचांकडा प्रश्नांची सरबत्ती बो कट आकाशाचं वेट आणि इथे मात्र विकेटचं पतन सरपंच रवीदा काळे यांना मात्र मैदान सोडावं लागणार यात तिळ मात्र शंका नाही अप्रतिम त्या ठिकाणी धावा आपण पाहतोय रवीदादा काळे यांनी पाहिलं तर पाच चेंडूमध्ये आठ धावा मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत नवीन न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जातील विकास भाऊ दाते अगदी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असतील पाहूया जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आत सोळा मध्ये आठ धावांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही बनवायचं आहे रवीदा काळे टाळ्यांच्या गदरामध्ये स्वागत तुमचं अतिशय चांगली फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही केली प्रयत्न तुमचा चालू होता परंतु बॅडलक मात्र तुम्हाला मैदान सोडावं लागलं विकास दाते बलदांड शेरस असणारा हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर संदीप कुरुंदळे मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणानं आहे पंधरा चेंडूमध्ये तर पंधरा चेंडूमध्ये चौतीस धबा तर संदीप कुरंदोळे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि मित्रांनो फार मोठं योगदान खरं तर संदीप कुरुंदोळेचं या मैदानावरती मात्र निश्चितपणान आहे तिकडं पीआरडी चषकमध्ये सुपर एटमध्ये अण्णापूरचा संघ त्या ठिकाणी पोहोचलाय इथे मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर षट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकाचा अजूनही प्रगतीपथावरती आहे आणि सोळा चेंडू मध्ये आठ धावांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही बनवायचं आहे अप्रतिम चेंडू असेल इथे पहा काय होईल थोडस त्या ठिकाणी चेंडू खराब असेल स्क्वेर चेंडू आहे वाईट चेंडू मात्र संघाचं समीकरण त्या ठिकाणी वाढणार आहे जे जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये चव्वेचाळीस चा धाव संख्येवरती अ काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे आज नाहीतर कधीच नाही जिंकायचे तर मला आत्ता जिंकायचं इथे पहा खराब चेंडू इथे नो चेंडू मात्र मैदानाच्या छत मध्ये दिलाय पंच अमित जी पंडित सर इथे मात्र अनेक गोलंदाजांवरती खर तर अंकुश ठेवण्याचं काम ह्या सरांनी केलेलं आहे गोलंदाज गोलंदाजी करत असेल तर त्याच्यावरती बॅन लावण्याचं सुद्धा काम करत तर ह्या मंडळीने त्या ठिकाणी केलेलं आहे असं अप्रतिम नाव इथे पहा अप्रतिम फटका असेल लाज फटका असेल सोनं सांगवी प्रीमियर लीगचा कडा प्रहार छत्रपतींचा छावा मिळतील त्या सहा षटकार सहा दावा दाबलक्यावरती ज्या निश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये झालेल्या आहेत आणि पन्नास धावा धावपालकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि मला वाटतं सामना विजयी झालाय तो मात्र निश्चितपणे मनामनापासून विजय संघाचं स्वागत त्रिमूर्ती संघ मात्र सर सामना संपलाय इथे त्रिमूर्ती संघ विजयी मनामनापासून इथे विजयी संघाचं मनामनापासून अभिनंदन आणि पराभूत संघाचा आभार चला यानंतर होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक आपण करणार आहोत दोस्ती इलेवन दोस्ती इलेव्हन विरुद्ध रुद्रा फायटर्स असा दोन संघांच्या दरम्यान मात्र इथे सामना होणार आहे चला टॉस जिंकलाय तो रुद्रा फायटर्स संडीप पवार यास फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय संडीप पवारची आज फलंदाजी पाहायला मजा येणार आहे कारण या खेळाडूचं फार मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये मित्रांनो तर सामना मात्र थोड्याच वेळामध्ये प्रारंभ होईल तोपर्यंत एक दोन मिनिट थोडीशी विश्रांती असेल परंतु ज्यांचा निर्णय असेल ज्या खेळाडूंचा क्षेत्रक्षण असेल त्यांनी मैदानाच्या आतमध्ये तोरीत जा धन्यवाद मुंबईत मात्र गोलाल उधळलाय आज संध्याकाळी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये गुलाल उधळला जाणार आहे कारण मराठा आरक्षण अतिशय ज्वलंत प्रश्न हा होता खर तर लाईव्ह टेलिव्हिजनवरती आपण त्या ठिकाणी पाहिलेला असेल जेवढ्या जेवढ्या मागण्या होत्या त्या सरकारने मान्य केलेल्या आहेच आणि जवळपास काल दहा वाजताच शिक्कामोर्तब झाला आणि घोषणा ही मात्र आज खरंतर एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्र्यांनी केली असेल लाइव त्यांचं लाइव टेलिव्हिजनवरती भाषण चालू आहे तर नक्कीच त्यांची सत्र मराठ्यांचा फार मोठा जल्लश आणि ही फार मोठी ताकद आहे भाऊ दादा हा फार मोठा आनंद आहे फार मोठा उत्साह आहे सरपंच रवीदा काळे खरंतर ही सर्व मंडळी संध्याकाळी त्या ठिकाणी गुलाल उदळतील प्रत्येक गावागावामध्ये आणि हा आनंद हा फार मोठा यश हा फार मोठा लढा अण्णासाहेब पाटलांपासून तर आमदार विनायकजी मेटे त्यामध्ये त्यांचा मृत्यू सुद्धा झाला अपघाती मृत्यू झाला तो कसा झाला का झाला हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे त्याचा प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर अजून कुणालाही मिळालं नाही कारण खरं तर पंच्याहत्तर वर्षापासूनचा लढा आणि त्या लढ्याला संघर्ष योद्धा मनोज दादा जारंगे पाटील यांच्या माध्यमात यश मिळालेलं आहे आणि सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं मला वाटतं प्रजासत्ताक दिनाचा सुद्धा त्यांच्या हस्ते झाला काल तुम्ही कदाचित टेलिव्हिजनवरती बघितलं असेल एखाद्या व्ही आय पी व्यक्तिमत्वाला सुद्धा एवढं झेड प्लस सुरक्षा नसेल तेवढी सुरक्षा कुठलंही पद नसताना त्या व्यक्तिमत्वाला काल त्या ठिकाणी सुरक्षा त्या ठिकाणी मिळाली असो जाऊया मैदानाच्या हातमध्ये मराठा आरक्षण आणि तो आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना तो प्रश्न तर मार्गी लागलाय जवळपास पूर्ण लढाई मराठ्यांनी त्या ठिकाणी लढलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये इथे नवीन सामन्याला मात्र प्रारंभ होईल रुद्रा फायटर संघानं मात्र नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण दिलंय तर दोस्ती इलेव्हन संघाला चला विनंती असेल वेळेची बचत करा नमस्कार मंडळी उपस्थित सर्व तमाम रसिकांचं मनपूर्वक सोनं सांगवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो थोडासा वेळ आहे मित्रांनो थोडंसं सांगतो सा इथे प्रथम क्रमांकासाठी जर बक्षीस बघितलं तर मला वाटतं बावीस हजार दोनशे बावीस रुपयाचं प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जर बघितलं तर पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो बक्षीस किती आहे हे महत्त्वाचं नाही आनंद तुम्ही कसा घेता तुमचं आयोजन कसं आहे तुमचं नियोजन कसं आहे या गोष्टीवरती क्रिकेटचा फार मोठा आनंद अवलंबून असतो जाऊ या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला इथे प्रारंभ होणार आहे रुद्रा फायटर्स येस लेट्स गो सामना प्रारंभ होतोय रुद्रा फायटर्स आणि दोस्ती इलेव्हन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय स्ट्राईक बघितलं प्रवीण दादा काळे नॉन स्ट्राईक जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये पवार अर्थात संदीप पवार, पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज असताना आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितलं किरण व्यवहारे मात्र गोलंदाजी मार्कवर असताना जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला मात्र इथे प्रारंभ होणार आहे ओ अप्रतिम चेंडू असेल इथे पहा लॉकॉपच्या दिस चढवला एक ताकदवान फटका बंगाली रसगुला सोने सांगवी प्रीमियर लीगचा कडा प्रहार येतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मित्रांनो मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर सँडी पवार आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर परवीन दादा काळे तर या दोन सलामी आघाडीची जुडी ही दोन सलामीची जुडी तर मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय फार मोठा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पा रुद्रा फायटर्स आणि दोस्ती इलेवन असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय इथे पा अप्रतिम पटका मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु तो बॅटच्या पट्ट्यात मात्र चेंडू बसू शकत नाही आणि पंचांनी पहा इथे हात उंचावून स्वेअर चेंडू मात्र दिलेला आहे अमंतर धावीने मात्र संघाचा धावपलाक मात्र वाढेल जाऊन पोहोचेल पाच धाव संख्येवरती संघाचा धावपलाग मात्र निश्चितपणानं जाऊन पोहोचणार आहे पहा इथे पहा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फसवा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे किरण व्यवहारे नावाजलेला तुल्यबल गोल, मात्र मैदानाच्या आतमध्ये दोस्त इलेव्हन संघाकडून आपण पाहतोय खरंतर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे उद्या मात्र या का दिवसाचे कार्यक्रमाची सांगता ही मात्र निश्चितपणाने होणार आहे ओ हो बॅटची करा इथे पहा पंचांकडं प्रश्न प्रश्न केला जातोय आणि प्रश्नाचं उत्तर बोट आकाशाचा वेध फलंदाज मात्र मात तर संघाचा धावपालक आपण इथे पाहतोय पाच धबा धावपालकावरती ज्या झालेल्या आहेत आणि मला वाटतं फलंदाज जो बाद झालाय अगदी प्रवीणदादा काळे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल नवीन फलंदाज योगेश भाऊ डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये रुद्रा फायटर संघाकडनं अगदी किल्ला लढवण्यासाठी सज्ज असणार आहे तर मैदानाच्या आतमध्ये इथे तमाम कडरसिकांना सांगायला मित्रांनो आनंद वाटेल एक फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला जर बघितला तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे योगेश डांगे आणि दुसऱ्या बाजूला सँडीप पवार आहे आणि इथे पहा एक थोडंसं गुपित जर सांगायला जर गेलं तर मित्रांनो दोघेही हे साडू साडू आहेतच जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे काय रो हो टिपला आणि इथे विकेटचं पतन फलंदाज बत इथे दोन साडू बघितलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आपण गेण दादा अनेक सक्के भाऊ दोन सक्के भाऊ त्या ठिकाणी क्रिकेट मॅचमध्ये पाहिलेले असतील पा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे युसुफ पटण असेल इरफान पटण असेल हे दोन सक्के भाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅ क क्रिकेट मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय भारतीय संघाकडनं त्या ठिकाणी पाहिलेले आहेत स्टिवा मार्को असेल त्याचबरोबर पाकिस्तान संघामध्ये सुद्धा अगदी तीन प्लेयर सक्के भाऊ त्या ठिकाणी पाहिलेले आहेत अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये अनेक प्लेयर्स तर दोन सक्के भावंड म्हणून त्या ठिकाणी पाहिलेले आहेत जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र नाव घेण्याच्या आत फलंदाज मात्र बाद झाला आहे आणि न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या मा आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल ओंकार भाऊ दाते ओंकार भाऊ दाते मात्र मैदानाच्या हातमध्ये आहेच ओंकार दाते मात्र काय करतील हे मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे किरण वेवारे मात्र मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहा जेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु जेल मात्र सुटला चेंडून मात्र माती काढली आणि जे जीवन दर मात्र मैदानाच्या हातमध्ये मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सँडी पवार ओंकार दाते हे नावाजलेले फार मोठे त्या ठिकाणी खेळाडू आहेत पहा क्षेत्रक्ष मात्र थोडंसं दूरवर्ती आहे आणि सिंगल तर मात्र घेतलेले आहे आणि दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच केला जातोय परंतु नाकार जो दिला आहे आणि धावपाळक जर बघितलं तर एक षटक संपलं सहा धावा धावपालकावरती झालेले आहेच दोन विकेट्स अद्यापर्यंत रुद्रा फायटर संघाच्या घेतले गेलेले आहेच आणि आए उर्वरित जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक न्यू षटकाला मात्र इथे प्रारंभ होणार आहे नव चैतन्य प्राप्त होत आहे इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फार मोठं घमासान तर एक व्यासपीठ आगळं वेगळं व्यासपीठ खरंतर मैदानाच्या आतमध्ये निर्माण करून दिलं ना मित्रांनो हे फार महत्त्वपूर्ण आहे अनेक ठिकाणी आपण त्या ठिकाणी ओपन मॅचच्या स्पर्धा त्या ठिकाणी पाहिलेल्या असतील फुल स्विचच्या त्या ठिकाणी स्पर्धा पाहिलेल्या असतील परंतु गाव प्रीमियर लीग हे जे आहे ना हे या पाठीमागचा हेतूच आहे हा आहे मित्रांनो की सर्वांनी एकत्र यावं सांघिक कामगिरी व्हावी आणि सर्वांच सर्वांची आचार आणि विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी आदान प्रदान त्या ठिकाणी व्हावं हा हेतू त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये सिंगल धावपालक मात्र नक्की तिथे पाहायला मिळेल आणि सिंगल धावपालकाने संघाचा धावपालक मात्र निश्चितपणाने वाढेल सात धावसंख्येवरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुपारचा सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेलं फार मोठं घमासन संघर्ष आपल्याला इथे पाहायला मिळतंय आहे बारा वाजून एकोणीस मिनिटे झालेली आहेच गडळेच्या काठ्यामध्ये सूर्याचा गोळा आग ओकतोय इथे आग सगळीकडनं लावली गेलेली आहे मैदानाच्या आतमध्ये पा काय होईल कोणता संघ जिंकेल रुद्रा फायटर्स की दोस्ती इलेव्हन इथे मात्र पाहायला मिळणार आहे सांडी पवार अण्णापूर गावचं धगधग्त वादळ मात्र आहे सर या सर अन्नपूर गावचं धगधगत वादळ इथे पहा अप्रतिम चेंडू असेल मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय निर्लव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय स्ट्राईकला जर बघितलं तर इथे सँडी पवार शिरूर तालुक्यातला सर्वात स्फोटक खेळी करणारा हा खेळाडू आहे मित्रांनो आयकॉन प्लेयर्स म्हणून या खेळाडूचा भरणा इथे संघामध्ये केलेला आहे पहा एक ताकदवान फटका असेल बुलंदीपाक एक चेंडू सरळ होईल फरार येईल चौकार चौकार चौकाराच्या सह्यानं संघाचा धावपलक मात्र वाढेल वाढतं धाव आणि धावतो धावपलक जे जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये अगदी तेरा धावसंख्येवरती असंघाचा धावपलक मात्र निश्चितपणाने जाऊन पोहोचणार आहे मी सांगितलं होतं मित्रांनो सर्वात स्फोटक खेळी करणारा हा खेळाडू आहे शिरूर तालुक्यामध्ये अनेक गोलंदाजांची पिसे काढणारा हा खेळाडू आहे शिरूर तालुक्यामध्ये ज्याचं सर्वात एक मागणी या खेळाडूला आहे त्याचं नाव आहे सांडी पवार स्ट्राईकला खेळतो आहे पा अण्णापूरची शान मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आए। आयकॉन प्लेयर्स म्हणून या खेळाडूला मात्र नक्कीच अनन्य साधारण अनेक ठिकाणी त्या ठिकाणी महत्व आहे त्रिय तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया पंचांच्या डाव्यातला पार करून टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातो इथे पहा स्फिर चेंडू आहे वाईट चेंडू मात्र पंचांनी घोषणा केलेली आहे एक एक संघानं त्या ठिकाणी एका धावानं धावपलक त्या ठिकाणी वाढतोय चौदा धावसंख्येवरती संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे दोन चेंडू अद्यापपर्यंत त्या ठिकाणी संडीने खेळत आणि षटकार मात्र अगदी निश्चितपणानं सहा धावा तर आपल्याला इथे पाहायला आहे ओहो इथे झोपून शॉट मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आहे परंतु इथे मात्र संदीप थोडासा फासला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय झोपून शॉट मारण्याचा प्रयत्न केला जातोय पहा चौदा धावा धावपालक्यावरती दावा ज्या दरम्यानच्या काळामध्ये असणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राईट द विकेट ओ इथे पहा मिड विकेटच्या दिसेना ताकद फटका असेल छत्रपतींचा छावा मिळतील त्या सोने संगवे प्रीमियर लीगचा कडा प्रहार षटकार षटकाराच्या संय्यानं संघाचं धावपलक अगदी वाढदार जाऊन पोचणार आहे धावपलक जाऊन आहे वीस धावसंख्येवरती असंघाचं धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय अगदी अंतिम चेंडू मात्र निश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल या षटकातील त्यांना आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या हातमध्ये दुसरं जे प्रगतीपथावरती आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय थोडस थांबला पहा इथे चिंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि सोने सांगवी प्रीमियर लीगचा सा कडा प्रहार षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहतोय इथे मात्र षटक अगदी दोन क्रमांकाची षटकं मात्र मैदानाच्या आतमध्ये जे निश्चितपणानं संपलेले आहेत आणि मला वाटतं थोडंसं ड्रिंक ब्रेक मात्र त्या ठिकाणी एक मिनटाचा त्या ठिकाणी दिला जातो आहे पाणी दिलं जात आहे कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उन्हाचा कडा काय सूर्याची किरणं तीक्ष्ण किरणं तर त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी येत आहेतच आणि उन्हाच्या त्या ठिकाणी तीक्ष्ण किरण आल्यानंतर खरंतर खेळताना मैदानाच्या आतमध्ये थोडंसं अडचणी निर्माण होत आहेत मैदानाच्या चौबाजूने जर बघितलं तर अतिशय झाडी झुडपं मात्र नक्कीच आपल्याला इथे हिरवा गार त्या ठिकाणी घाली हवेच्या नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतोय हवेची जुळूकही मैदानाच्या आतमध्ये जाणवतीय इथे पहा काय होईल नवीन चेंडू टाकण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन षटकाला मात्र प्रारंभ होईल नवीन गोलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये असेल किरण व्यवहारे मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे पहा स्ट्राईक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दरम्यानच्या काळामध्ये फार मोठं घमासान मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे रुद्रात फायटर्स आणि दोस्ती इलेव्हन हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओ सुरेश चिंडू असेल इथे पा चिंडूच्या पाठीमागे त्या ठिकाणी शतरक्ष बळतो आहे सुरेश चिंडू मात्र आढवला आहे सुरत फेकण्याचा मात्र प्रयत्न असणार आहे आणि संघाचा धावपालक मात्र दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे सव्वीस धावा धावपलक्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे तिसऱ्या षटकाला मात्र प्रारंभ चालू आहे मित्रांनो तिसरं षटक टाकण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज असणार आहे इथे पहा अप्रतिम चेंडू असेल ओ हो हो झेल घेण्याचा प्रयत्न थोडासा पासलाय आणि इथे झेल सुटलाय झेल कोणाचा सोडलाय मित्रांनो ओंकार दातेचा झेल मात्र सुटलाय कदाचित सँडी पवारचा झेल सुटलेला असेल तर याची किंमत ही मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मोजावी लागली असती परंतु इथे पा अजूनही मैदानाच्या हातमध्ये तळ ठोकून आहे ओ हो हो चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय फसफास चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय ते तरट गोलंदाजी मात्र मैदानाच्या पा आतमध्ये पाहायला मिळतीय बेतक गोलंदाजीचा मारा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय इथे फलंदाजांना रोखण्याचं काम केलंय गोलंदाजानं जसे महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या अगदी महाराष्ट्र पोलीस रोड रोडवरती उभे राहून अगदी बॅरिकेड्स लावून खरं तर गाड्या अस्तव्यस्त असताना त्या ठिकाणी जॅमर लावले जातात त्या पद्धतीनं जॅमर लावण्याचं काम खरं तर मैदानाच्या आतमध्ये केलंय <laughs> तर वेळेचं बंधन हे मात्र नक्कीच असणं गरजेचं आहे कारण आज दिवसभरामध्ये आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत त्यामुळं वेळचं बंधन आणि शिस्तीचं पालन खरं तर त्या ठिकाणी आहे द ग्लोरियस गेम ऑफ कॉन्सन्टी असं म्हटलं जातं अगदी आपण पहा इथे अप्रतिम चेंडू असेल काय होईल तिथे पहा अप्रतिम झेल टिपलाय घरामध्ये त्या ठिकाणी होल्डर मधून बल काढावा असा मात्र त्या ठिकाणी झेल टिपलाय अप्रतिम झैल त्या ठिकाणी नक्कीच माहिती आतमध्ये पाहायला मिळतोय झेल घेणारा गो त्या ठिकाणी क्षेत्रक्षक शंकर बोराडे पहा अप्रतिम त्या ठिकाणी क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे असे काही अनोखे क्षण आहेत मित्रांनो ते आपल्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी टिपले पाहिजेत कारण अप्रतिम त्या ठिकाणी झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद झालाय तो मात्र माऊली मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी बाद झालाय माद, न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल अगदी सौरभ दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल पहा मैदानाच्या आतमध्ये काय होईल काय समीकरण होईल हे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे संघाचं धावपलक जर बघितलं तर तीस धबा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे रुद्रा फायटर संघाकडनं आणि इथे पहा दोस्ती इलेव्हन संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर इथे पाहायला मिळणार आहे सुसज्ज असं मैदान मैदानाच्या चौ जर बघितलं तर चांगली अशी झालर देखणी झालर आपण इथे मैदानाच्या बा, बाहेर आपण इथे चहू बाजून आपण नक्कीच पाहतोय गॅलरी सौजन्य असेल लाईव्ह प्रक्षेपण असेल फ्लेक्स होल्डिंग सौजन्य असेल ही सगळी नीटनेटकी आणि देखणी स्पर्धा षटक मात्र इथे संपलेलं आहे संघाचं धावपलक जर बघितलं तर तीच धावा मी मगाशीच सांगितलं सर तीच धावा धावपालकावरती षटक संपलंय षटक मात्र संपलंय पहिल्या चेंडूवरती दोन दवा दुसऱ्या चेंडूवरती एक तिसऱ्या चेंडूवरती एक चौथा चेंडू झिरो पाचवा चेंडू दोन आणि सहाव्या चेंडूला विकेट त्यामुळं षटक ठीक आहे सर धन्यवाद Yes, no येस नो प्रॉब्लेम कंटिन्यू एकोणतीस धावा धाव आहेत आहे अंतिम चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल पंचाच्या जा डाव्या हाताला पार करून टाकलेला चेंडू इथे पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय अप्रतिम त्या ठिकाणी शतरक्षण पाहायला मिळत आहे षटक संपलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक संपलंय आणि निश्चितपणानं नवीन षटकाला अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल धावपलक जर बघितलं तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकोणतीस धावा धावपलकावरती झालेल्या आहेत चौथ्या क्रमांकाच्या षटकाला अगदी प्रारंभ होणार आहे बघूया चौथा क्रमांकाचं षटक अगदी चेंडू कुणा कुणाकडे त्या ठिकाणी सोपवला जाईल मैदानाच्या आतमध्ये दोस्ती इलेव्हन संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय समीरदादा शेळके आणि त्यांचा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय युवा सेनेचे अध्यक्ष आ, समीर दादा शेळके अगदी त्यांचा संपूर्ण संच तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दादा दाते समीर दादा शेळके त्याचबरोबर रामा टाकळकर खरं तर दोस्ती इलेव्हन संघाचे संघ मालक ही तीन मंडळींना खरं तर हा संघ त्या ठिकाणी विकत घेतलेला आहे संघाचे संघ मालकत्व त्या ठिकाणी स्वीकारलेले आहे समीर दादा शेळके कंटिन्यू इथे पहा मिड विकेटच्या दिसेना होऊन दिलाय एक टप्पा खात चेंडू सरळ सरळ सीमारशेच्या बाहेर होईल फरार येईल चौकार चार धाबा चौकाराच्या सह्यानं संघाचं धावपलक मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळत आहे अगदी जे जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये तेहतीस धावा धावलक्यावरती ज्या दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत दोस्ती आणि रुद्रा फायटर्स असा सामना आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेलं फार मोठं घमासान बारा वाजून तीस मिनिटे झालेले आहेच उन्हाचा कडाका क्षणाक्षणाला त्या ठिकाणी जाणवत चाललाय परंतु हवेची झुळूकही अतिशय चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे पोषक असं वातावरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय इथे पा, आप आकूटप्पाचा चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय आणि सुरेश चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल इथे पंचांनी मात्र वाईट घोषणा केलेली आहे खराब कलेक्शन वाईट चेंडू वाईट चेंडू मात्र संघाचा धावपलक वाढेल जाऊन पोहोचणार आहे चौतीस धवसंख्येवरती संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे शोभा वॉरियर्स असेल सांगवी पॅटर्न असेल त्रिमूर्ती वॉरियर्स असेल त्याचबरोबर इथे त्रिमूर्ती वॉरियर्स असेल इतरत्र अनेक संघ तर या मैदानावरती त्या ठिकाणी खेळले जाणार आहे कोणता संघ इथे या मैदानाच्या आतमध्ये सरस ठरेल मानाची ट्रॉफी मानाचा कोरा तर कोणता संघ या मैदानावरती त्या ठिकाणी सोन्या सांगवी प्रीमियर लीगच्या नावावरती त्या ठिकाणी विजयाचा कोरा त्या ठिकाणी कोरला जाणार आहे हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल धवा चौथीच धबधबालक्यावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण इथे पाहतोय समीर दादा शेळके युवा सेनेचे अध्यक्ष मात्र मैदानाच्या हातमध्ये गोलंदाजी मार्कवर आहे आणि स्ट्राईकला जर बघितलं तर अण्णापूर गावचं वादळ शिरूर तालुक्यामध्ये सर्वाधिक स्फोटकी खेळी करणारा खेळाडू संदीप पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला खेळतोय वाईट चेंडू खराब कलेक्शन असेल पस्तीस धावलक्यावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये असणार आहे सहा षटकं आहे सहा षटकांमध्ये मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जवळपास पन्नास ते साठ दवसंख्येच्या आतमध्ये अगदी दोस्ती इलेवन संघाला मात्र निश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये थांब रोखावा लागणार आहे थांबवा लागणार आहे इथे मात्र काय होईल दोस्ती इलेव्हन संघ कितपत प्रयत्न करेल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल इथे पहा डॉट चेंडू असेल निर्दव चेंडू असेल आणि निर्दव चेंडू मात्र समीकरण मात्र धावांचा ओघ हा मात्र नक्कीच आठलेला असणार आहे आज नाही तर कधीच नाही जिंकायचं तर मला आत्ता जिंकायचं अरे कसं जिंकणार आहे तू एकाला हरावं लागणार आहे एकाला लागणार आहे जय पराजाचा जय घोष हा शेवटच्या चेंडूपर्यंत पर्यंत माहिती राज्यात मध्ये चालणार आहे ओ, 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 ओ। थोडस थांबलाय विचार केलाय आणि पहा चेंडू सरळ सीमरेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय छत्रपतींचा छवा मिळतील त्या सधवा षटकार षटकारच्या सह्यानं संघाचं धावपलक मात्र वाढेल वाढतं धावपलक आणि धावतं धावपलक जे जाऊन पोहचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये एक्केचाळीस धावा तीन गणांच्या मोबाईलमध्ये धावपालकावरती जाऊन पोहोचलेले आहेत रुद्रा फायटर संघ अतिशय स्फोटकी खिळी होणं गरजेचं आहे षटकार चौकार जाणं गरजेचं आहे इथे अजून काय होईल हे मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फार मोठं घमासन त्या ठिकाणी असणार आहे फार मोठं योगदान खरं तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या दरम्यान असणार आहे इथे पहा परत एकदा चढात चढवलाय ताकद फटका काय होईल चेंडू सरो महाराष्ट्राच्या अगदी बाहेर खनखनित आणि संदीप पवार थोडासा थांबला विचार केला गोलंदाजाचा अंदाज घेतला त्यानंतर एका एका एक चेंडूवरती प्रहार करत चाललाय आक्रमण करत चाललाय आणि सरळ चेंडूच्या सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देतोय सत्तेचाळीस धावपालकावरती धाव धावा त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत हो सरे चेंडू असेल इथे पहा बॅटची कडा असेल चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर ये हे चार रन चौका आला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी रुद्रा फायटर्स आणि दोस्ती इलेव्हन मात्र फार मोठं युद्ध तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर मला वाटतं षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी चौथ्या क्रमांकाचा संपलाय उर्वरित बारा चेंडूंचा सामना हा मात्र बाकी असणार आहे बारा चेंडू मध्ये कितपत धावांचा डोंगर उभा राहणार हे मात्र दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खरंतर ही स्पर्धा सजवण्यासाठी फुलवण्यासाठी ज्यांचं फार मोठं योगदान आहे पहिलवान रवीदा काळे डेप्युटी सरपंच सोने सांगवी त्याचबरोबर संतोष भाऊ डांगे असतील त्याचबरोबर नवनाथ काळे सर असतील त्याचबरोबर उपस्थित सर्वच गेनबाऊ दादा काळे असतील यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष अनेक मंडळींचं योगदान या स्पर्धेमध्ये नक्कीच महत्वपूर्ण आहे मित्रांनो ही स्पर्धा खरंतर सजवण्यासाठी फुलवण्यासाठी ज्या ज्या मंडळींचा अदृश्य हात या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे त्या सर्वांचं मी मनामनापासून इथे स्वागत करेल अभिनंदन करेल आणि संघाचा धावपलक जर बघितलं तर जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये अगदी बावन्न धावा धावपलक्यावरती ज्या दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे बावन्न धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र आपण दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय उर्वरित बारा चेंडूंचा खेळ खरंतर मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना या षटकातील काही चेंडू मात्र झालेले आहेत ओ हो मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय सूरज चेंडू मात्र अडवलाय सिंगल घेतलेली आहे दुसरी धाव घेऊ का नको नको घेऊ एकच धाव आणि एक धाव संख्येनं संघाचा धावपालग वाढेल जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये त्रेपन्न धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये रुद्रा फायटर संघाच्या असणार आहे अप्रतिम चेंडू असेल इथे पहा चेंडू आढवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु थोडंसं मिसफिल्ड इथे पाहायला मिळतीय आणि संघाचं धावपलक एक एक न धावपलक मात्र वाढतंय चोपन्न धावा धावपलकावरती आहेच संदीप पवारला खरंतर मैदानाच्या आतमध्ये रुद्रा फायटर संघाला जिंकून द्यायचं असेल तर इथे मात्र संदीप पवारला मात्र आक्रमण परिधान करावं लागेल ओ, पहा गरजलाय बरसलाय इथं पहा त्याच पद्धतीचा झळ बात, विकेट विकेटचं पतन क्रिकेटमधली आत्महत्या मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो बाद झालाय जो खेळाडू षटकार आणि चौकारांच्या आतसबाजीसाठी फार माहीर असतो तो खेळाडू मात्र मैदानाच्या आठमध्ये बाद झालाय त्याचं नाव आहे संडी पवार जव्या मैदानाच्या आतमध्ये इथे संघाचा धावपलक जर बघितलं तर चोपन्न धावा धावपलक्यावरती चार गाडीच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर जर बघितलं तर पंकज शिंदे मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज असणार आहे पंकज मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे ओहो पाकजला ताकदवान फटका तयार करी लगावलाय चढवलो आहे केला हल्ला छत्रपतींचा छावा मिळतील त्या साधावा शकार पंकज शिंदे संदीप पवार मात्र बाद झाला त्याच्यानंतर किल्ला लढवण्याचं काम केलंय या पंकजनं मित्रांनो काय क्रिकेट खेळलंय अप्रतिम त्या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय अशी फटकेबाजी होणं गरजेचं आहे त्याशिवाय क्रिकेटला मजा नाही साठ धावा धावपलक्यावरती चार गडींच्या मोबदल्यामध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहेत रुद्रा फायटर संघ आपण इथे पाहतोय आणि मला वाटतं पाच षटकांचा खेळ अगदी संपलेलं आहे अंतिम क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल अंतिम क्रमांकाच्या षटकामध्ये इथे मात्र येणार येणाऱ्या पाहायला बघूया पंकज शिंदेनं मात्र एक षटकार खेचून दाखवून दिलंय मी काय आहे अजून उर्वरित सहा शेंडूंचा खेळ मात्र बाकी असणार आहे गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर विजू दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर असणार आहे बघूया विजू मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर असेल विजू मात्र काय करेल हे मात्र नक्कीच दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईकला जर बघितलं तर मला वाटतं संदीप सौरभ दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक केलेला आहे आताचा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया अंतिम क्रमांकाचं षटक आणि त्या षटकाला मात्र इथे निश्चितपणानं प्रारंभ होत आहे पंचांच्या डाव्यातला पार करून टाकलेला चेंडू लोकांच्या दुसऱ्या मात्र चेंडू मात्र नक्कीच जाणार आहे सिंगत तर घेतलेली आहे दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय दुसरी दाव सहजर पूर्ण तिसरी घेऊ का नको इथे पहा घाई आणि संकटात नाही दोन तर घेतल्यात तिसरी दाव पालन करत असताना फलंदाज मात्र बात क्रिकेट मधली मत आत्महत्या फलंदाज तंबूच्या आसरायला तर मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय सौरभ मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जाईल न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये जो गेलाय विश्वास डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असणार आहे विश्वास दाते अंतिम क्रमांकाचा षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आहे इथे पंकज शिंदेनं मात्र एक षटकार खेचून अतिशय पॉवरफुल ताकद इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवनत काळेसर अगदी नन्ने मुन्ने बच्चे नन्ने मुन्ने चिमुरडे यांच्याशिवाय इथे मजा आ, म, मजा नाही कारण लहान मुलं सुद्धा तर या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र अतिशय रोमर्शक चालू आहे इथे पहा विश्वाट डांगेनं जर षटकार जर खेचला षटकार जर खेचला तर किरण भैया डांगे यांच्या वतीनं किती पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि तो षटकर मात्र खेचलाय तो षटकर मात्र खेचलाय दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या हातमध्ये पंकजन मात्र त्या ठिकाणी खेचलाय पहा पंकज मात्र एक एक त्या ठिकाणी हल्ले करतोय हो लाजवा लाचबा फटका चरण काय क्रिकेट खेळलं इथे पंकजन काय क्रिकेट खेळलं इथं पंकजनं सर्वांचं लक्ष आणि सर्वांची मन त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वेधून घेतल्यात पहा पंकज नावाल्याला तुल्यबल त्या ठिकाणी फलंदाज आहे सँडी मात्र बाद झालाय त्याला माहिती होत संदीप पवार बाद झाल्यानंतर इथे मलाच खेळायचं आहे इथे मलाच क्रिकेटचा जज्बा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केला जातोय इथे उपस्थित होतायच महेंद्रदा शेळके युवासेना तालुका अध्यक्ष शिवसेनेचा ठाकरे गटाचे अध्यक्ष खरं तर इथे आगमन झालेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक मी स्वतः समालोचक विनोद शिंदे आणि तमाम गटरसिकांच्या वतीनं स्वागत करतो चौऱ्याहत्तर धाव्या धावपालक्यावरती नोंदवलेले आहेत इथे पहा अप्रतिम चेंडू असेल अगदी मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट लॉग लेगच्या देशाने चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय दौपलक मात्र क्षणाला त्या ठिकाणी वाढत आहे वाढतं दौपलक आणि धावतं दावपलक शहात्तर शहात्तर धावा धावपालकावरती निश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात इथे षटकार जर मारला इथे षटकार जर मारला तर महेंद्र दादा शेळके इथे आलाय इथं आलेच आणि साहेबांनी इथे खिशात हात घातलाय जर षटकार जर मारला तर इथे दरम्यानच्या काळामध्ये पाचशे रुपयाचं पारितोषिक युवा सेना तालुका अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष यांनी कळवलंय तर वैभव दादा डांगे दा 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 यांच्या माध्यमातून घोषणा केलेली आहे जर संकेत डांगे यांनी जर षटकार जर मारला तर पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे इथे पा प्रत्येक चेंडूवरती बोली लावली जातीय प्रत्येक चेंडूवरती त्या ठिकाणी आक्रमण केलं जात आहे कहर केला जातोय काय होईल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत ओ सुरज चेंडू असेल लंगोणच्या दशना चेंडू मात्र पाहायला मिळतोय एक तर घेतली आहे पाता पाहता दुसऱ्या धाव्यासाठी पालन केला जातोय दुसरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली आहे तिसरी धाव घेऊ का नको नको घेऊ आणि मला वाटतं अंतिम क्रमांकाचा षटक एक शॉर्ट धावसंख्या आहे मित्रांनो इथे एक शॉर्ट धावसंख्या असेल एकच धावस धावपलकावरती असताना आहे आणि मला वाटतं सहा षटकांचा खेळ संपला सत्याहत्तर धावा धावपलकावरती झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात अठ्याहत्तर धावांचं लक्ष हे मात्र बनवायचं आहे मी विनंती करेल की आज दिवसभरामध्ये वेळेची बचत करा कारण मित्रांनो पहिल्या दिवसापासून आपण त्या ठिकाणी पाहतोय यानंतर होणारा सामना यानंतर होणारा सामना सांगवी पॅटर्न्स विरुद्ध त्रिमूर्ती त्रिमूर्ती वॉरियर्स असा सामना मात्र यानंतर होणार आहे सांगवी पॅटर्न्स विरुद्ध त्रिमूर्ती वॉरियर्स संघ मालक जर बघितलं तर विकासदादा काळे ग्रामपंचायत सदस्य गणेशदादा काळे आणि बलेशेठ काळे त्याचबरोबर सांगवी पॅटर्न जर बघितला तर पैलवान प्रमोद अर्थात सोनू डांगे पैलवान संकेत आणि संकेत भैया दाते या मंडळींच्या माध्यमातनं खरं तर त्या ठिकाणी संघ मालकमत्व त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे चला दोस्ती विनंती करतोय त्रिमूर्ती फायटर संघाला आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा आणि यानंतर होणाऱ्या सामन्याची घोषणा मात्र नुकतीच केलेली आहे नाणेफेक सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत विनंती असे लवकरात लवकर या ठिकाणी या तर इथे सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी मित्रांनो थोडासा वेळ आहे म्हणून इथे प्रत्येकाचं कौतुक होणं गरजेचं आहे भरतदादा काळे ग्रामपंचायत सदस्य आनंदशेडा आप्पा डांगे त्याचबरोबर मंडपवाले कोठवळे दादा तुम्हीसुद्धा या ठिकाणी आहेत त्याचबरोबर ज्यांचा आवाज खरं तर इथे ऐकतो आहे आपण मंडपवाले कोठवळे दादा किरणदादा दाते स्वप्नील दादा काळे ग्रामपंचायत सदस्य योगेश नाना टाकळकर राहुल नाना दाते त्याचबरोबर रावसाहेब दादा टाकळकर बाबूभाई डांगे युवा उद्योजक महेंद्र दादा शेळके जे इथं आलेच आणि खिशात घातल्याने पाचशेची नोट काढली महेंद्रदादा शेळके सेना तालुका अध्यक्ष त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अजून अनेक मान्यवर मंडळी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये तर स्वतः सरपंच रवीदादा काळे असतील बंटी शेळके असतील ही सर्व मंडळी खरंतर या सर्व मंडळींचं योगदान या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्कीच महत्त्वपूर्ण आहे विनायक दाते असतील नवनाथ काळे असतील सर्वांचं मी मनामनापासून स्वागत करेल अभिनंदन करेल सत्याहत्तर धावा धाव फलक्यावरती झाल्यात त्याचबरोबर विकासदादा डांगे असतील तंटा उपाध्यक्ष ही सर्व मंडळी खर तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो यानंतर होणारा सामना सांगवी पॅटर्न विरुद्ध त्रिमूर्ती वॉरियर्स असा सामना मात्र यानंतर होणार आहे चला सामन्याला इथे प्रारंभ होईल सामन्याला मात्र इथे निश्चितपणानं प्रारंभ होईल आ... हे पा सूचना असेल वेळेच बंधन असेल पंचांना विनंती आहे अमित सर प्रत्येक संघाला तिथे पंचवीस मिनिटे दिले जातील जा विनंती असेल पंचवीस ते तीस मिनिटे त्याच्या पुढे वेळ दिला जाणार नाही बॅटर सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर विनंती असेल स्ट्राइकला हे दोन्ही संघाचे सलामीचे जे फलंदाज आहेत रवी स्ट्राईकला विजू दादा दाते दा आणि नॉन स्ट्राईकला किरण व्यवहारे मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे थोडीशी विनंती असेल अण्णापूर संघाची सुपर एट मध्ये त्या ठिकाणी दाखल झाल्यामुळं तीन वाजता तिथे सामना सुरू होणार आहे त्यामुळे थोडं सहकार्य करा अण्णापूर गावचे बरेच खेळाडू इथे आयकॉन म्हणून आहेच त्यामुळे विनंती असेल की जर बरेच प्लेयर्स मात्र इथे आहे त्यामुळे विनंती असेल की थोडस वेळेची बचत करा आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न करा जाऊ या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला प्रारंभ होईल ओ चेंडू असेल वैद्यकी पहिल्या षटकातील पहिला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय आणि इथे पहा ताकदवन फटका अगदी मैदानाच्या आतमध्ये हल्ला केलाय आक्रमण केले मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळेल दुसरी इलेव्हन संघाकडनं पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय आणि चार धावा मात्र मिळाल्या आहेत चौकाराच्या सह्यानं हो संघाचं खातं अगदी दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी खोललं गेलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विजू दाते आणि किरण व्यवहारे ही मंडळी मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच आहे आणि पंकज शिंदे मात्र गोलंदाजी मार्गवर असणार आहे हो सुरेख चुंडू असेल मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय पंकज शिंदे अण्णापूर गावचा हा खेळाडू आहे मित्रांनो खूप नावाजलेला हा खेळाडू आहे संदीप पवार पाठोपाठ याही खेळाडूचं मात्र नाव मात्र नक्कीच म्हणता येईल असं नावं जो सारखे अनेक खेळाडू आहे मित्रांनो जवळपास अकरा प्लेयर्स आहेत ना अण्णापूरचे असे अनेक प्लेयर्स तर या संघामध्ये मात्र दोन दोन प्लेयर त्या ठिकाणी आपण भरणा केलेला आहे पाच धबाधबलक्यावरती ज्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे अप्रतिम त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये षटक इथे पंकजच्या बाबतीत आपल्याला इथे पाहायला मिळते पाच धावा दाफलक्यावरती ज्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे फार मोठं घमासान इथे मात्र करावं लागणार आहे सत्याहत्तर धावा झाल्यात अठ्ठ्याहत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे इथे पहा स्क्वेअर चेंडू असेल अवांतर चेंडू असेल पंचांनी मात्र इथे घोषणा केलेली आहे शेटेसर सर पंच म्हणून फ्रॉम पारनेर या ठिकाणाहून या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत दुसऱ्या बाजूला पाहतोय अमित पंडित सर शिरूरहून खरं तर त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे आणि मला वाटतं फार अनुभवी हे पंच तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्कीच इथे असणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे फार मोठं योगदान खरं तर सर्व पांडिव मंडळींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्कीच आहे इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अगदी अप्रतिम चेंडू मात्र नक्कीच असेल आणि सिंगल धावपलक मात्र नक्कीच इथे पाहायला मिळणार आहे धावपलक मात्र जाऊन पोहोचणार <ुश्णा> आहे सात धावसंख्येवरती संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे सात धावसंख्या इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंकजनं मात्र मैदानाच्या आतमध्ये रोखलं फलंदाजांना कारण एक चौकार मारला त्यानंतर धावांचा ओ गाठलेला आहे अठ्यात्तर धावांचा पाटला करायचा आहे कसा हे उत्तर मात्र प्रत्येक चेंडूवरती मिळणार आहे ओ हो चुंडवाय डीप फाईन लेग शोधे सोन्या चढालवाय एक ताकद फटका बंगाली रसगुल्ला सोने संगवे प्रीमियर लीग कडा प्रहार होईल फरार येईल चौकार चौकाराच्या सह्यानं संघाचा धावपलाक मात्र वाढेल जाऊन पोहोचणार आहे अकरा धावसंख्येवरती संघाचा धावपलाक मात्र निश्चितपणानं जाऊन पोहोचणार आहे आणि अकरा धावसंख्यचं समीकरण मित्रांनो सांगायला जर गेलं तर मोहम्मद शमी नावाचा खेळाडू आहे त्या खेळाडूचा जर्सी क्रमांक जर बघितला तर अकरा खेळाडू आहे वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा हा खेळाडू अतिशय नावाजलेला खेळाडू मोहम्मद शमी नजीब मुल्ला ट्रॉफी ठाणे या ठिकाणी सुद्धा विशेष आमंत्रित त्या खेळाडूला मात्र केलं होतं मोहम्मद शमी

सेलिब्रिटी नंतर संग्राम भैया अशा काही खेळाडूंना त्या ठिकाणी गेस्ट म्हणून त्या ठिकाणी बोलवलं जातं आमंत्रित केलं जातं नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीला बघितलं असेल अर्जुन पुरस्कार खेलरत्न पुरस्कार जो सर्वाधिक नावाचा त्या ठिकाणी यशस्वी असणारा पुरस्कार अगदी खेळाडू वृत्तीसाठी खेळाडूंसाठी खा, त्या ठिकाणी दिला जातो तो पुरस्कार खरंतर मोहम्मद शमीला दिला गेलेला आहे इथे फलंदाज बाद होणार आहे बोट आकाशाचं वेध घेत आणि फलंदाज मात्र दरम्यानच्या काळामध्ये बाद होणार आहे मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतो आहे फार मोठं योगदान खरं तर दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळत आहे संघाचा धावपलक जर बघितलं तर अकरा चेंडूमध्ये अगदी अकरा धावा धावपलक्यावरती जे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे बघूया क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल खर तर इथे दरम्यानच्या कळा मैदा मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी केलं जातं आहे व्यू रचना मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी बदलली आहे कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी अकरा धावा धबलकावरती आहेच सत्याहत्तर धाव्या धबालक्यावरती निश्चितपणे अगोदर श्रेणीमध्ये पाहिलेले आहेत अठ्ठ्याहत्तर धाव्या जिंकण्यासाठी बरवायच्या कशा ते उत्तर मात्र प्रत्येक चेंडूवरती मिळणार आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय संपलेला आहे नवीन षटकासाठी मात्र अगदी दरम्यानच्या काळामध्ये प्रारंभ होईल गोलंदाजी मार्कवर अगदी योगे योगेश बाहुडांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर असणार आहे बघूया किरण वेवारे इथे पहा अप्रतिम चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये योगेश डांगे मात्र मैदानाच्या हातमध्ये निश्चितपणाने टाकतोय फार मोठं घमासान इथे मात्र करावं लागणार आहे मैदानाच्या हातमध्ये पाहतोय दोन वाघांची झुंज ही मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दोन वाघ एकमेकांवरती टक्कर मारतायच इथे एकमेकांवरती झुंज देताच गुरगुर करणं फुसफुस करणं इथे मात्र होत आहे डरकळ्या मात्र फोडल्या जात आहेत पहा प्रथम छेटो मात्र नक्कीच पाहायला मिळेल संघाचा धावपलाक मात्र नक्कीच इथे वाढेल जाऊन पोहोचणार आहे अकरा धावसंख्या तेरा धावसंख्येवरती संघाचा धावपलाख मात्र जाऊन पोहोचणार आहे शेट सर बोला इथे रिव्ह्यू मात्र थोडासा घेतलेला आहे हा रिव्ह्यू मात्र कशाचा असेल हे मात्र नक्कीच आपल्याला कळेल तर ऑन फील्ड त्या ठिकाणी डिसिजन देण्याचा प्रयत्न करा थोडासा वेळ जातोय विनंती असेल थोडासा वेळ इथे गर्दी करू नका इथे पंच निर्णय देतील काल इथे डिलेवरी आहे चला सर वेळेची बचत करा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा मी इथे विनंती करेल सर आम्ही सर एक सूचना आहे इकडनं तुमच्यासाठी ऑन फील्ड डिसिजन द्या रिव्ह्यू घेऊ नका वेळेची बचत करा कारण इथे मला स्वतः आयोजकांकडनं सूचना आलेली आहेत फील्ड डिलेवरी आहे फील्ड डिलेवरी आहे आत्ताची इथे आत्ताची डिलेवरी फेल्ड आहे तर आपण धावा इथे पाहणार आहोत सर सर नो नाही आहे त्याच्या धावा किती सर दोन यस तर नो चेंडू इथे मात्र नसेल दोन धावा असतील आणि संघाचा धावपलक जर बघितलं तर तेरा धावा धावलक्यावरती मात्र निश्चितपणा असणार आहे इथे पहा अप्रतिम चेंडू असेल चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी गुदगुला करत बाहेर चौकार चौकाराच्या सह्यानं संघाचा धावपलक मात्र मित्रांनो वाढेल जाऊन पोहोचेल तेरा धावसंख्येवरती संघाचा धावपलक मात्र निश्चितपणानं जाऊन पोहोचणार आहे जिंकण्यासाठी अजूनही धावपलक जर बघितलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय अजून जिंकण्यासाठी बनवायच्या सत्तावीस चेंडूमध्ये मध्ये एकसष्ट धावा अजूनही बनवायच्यात मित्रांनो सामना होणार आहे फिफ्टी फिफ्टी सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रुद्रा फायटर्स की दुसरी इलेव्हन कुणाकडे सामना त्या ठिकाणी झुकणार आहे हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल चौया मैदानाच्या अगदी आतमध्ये अप्रतिम चेंडू असेल बॅटची कडा असेल इथे पहा खराब कलेक्शन पहा चिंडू सरळ सीमारेषेचा अगदी बाहेर ये हे चार चारंके चौकार मैदानाच्या आतमध्ये टॅट जसा तसं मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे फार मोठा हल्ला मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय मैदानाच्या आतमध्ये जर बर घेतलं तर सहा चेंडू मध्ये अकरा धावा मात्र इथं किरण व्यवहारेनं केलेला आहे जसा तसं उत्तर दिलंय कारण किरणला माहिती आहे धावपलक जर बघितलं तर जवळपास अठ्याहत्तर धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्या गतीने सिंगल डबल धावपलक काढून जमणार नाही करायचा तर चौकार चौकारानेच करायचा असा पण मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याने घेतलाय आणि पहा पुन्हा एकदा ताकदवान फटका असेल इथे काय होईल हो हो nice आणि फलंदाज मात्र जेल मात्र टिपला आणि इथे पहा रुद्रा फायटर संघानं मजबूत गाडीची पकड इथे मात्र मजबूत त्या ठिकाणी केलेली आहे खोरपडीची पकड मात्र मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे ताकद मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलेली आहे इथे पहा डवपलक जर बघितलं तर एकवीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही जिंकण्यासाठी बांधवायच्या पंचवीस चेंडू मध्ये सत्तावन्न धावांचं लक्ष असणार आहे काय होईल या सामन्याचं इथे मात्र पाहायला मिळणार आहे मित्रांनो पंचवीस चेंडूमध्ये सत्तावन्न धावा करायच्याच इथे सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी यात्रा उत्सव कमिटीचे विद्यमान अध्यक्ष दादा काळे आणि सर्व त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार संपूर्ण संघ इथे मात्र उपस्थित आहेत सर्वांना मात्र एक आनंद निर्माण झालेला आहे की आज दिवसभरामध्ये कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरेल पा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे अगदी नवीन चेंडूला मात्र प्रारंभ होईल चेंडू असेल एक फटका असेल बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका पुणे पाच शरण सहा दबा शेतकऱ्याच्या सह्यानं संघाचा धावपलक मात्र वाढेल जाऊन पोहोचणार आहे सत्तावीस धावा धावपलक्यावरती दोन गणींच्या मोबदल्यामध्ये जे दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत फार मोठं गमासान तुंबळ युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दोन वाघांची झुंज मात्र मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी धावपलक जर बघितलं तर चोवीस चेंडू मध्ये एकावन्न धावा आहेच या पद्धतीचं क्रिकेट जर मैदानाच्या आतमध्ये झालं संग्राम भैया अं चौकार जर खेचले गेले तर सामना सहज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दोस्त इलेव्हन संघ त्या ठिकाणी जिंकू शकतो जर तर किंतु परंतु मगर या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये मैदानाच्या आतमध्ये मध्ये जर बघितलं नेट रन रेट जर बघितला तर बारा पॉइंट पंचाहत्तरचा रन रेट हा मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे काय होईल मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पाहायला मिळणार आहे चला सर वेळेची बचत करा सामना का थांबलाय चिंडू सर नवीन द्या वेळ वाचवा चला जुना चेंडू द्या सर सरपंच रवी भाऊ गाडीची चावी त्यांना द्या इथे चेंडू स्टेजवरती ठेवा मी विनंती करेल संतोष भाऊ ते खोलल्यानंतर चेंडू इथं स्टेजवरती घेऊन या कारण जेणेकरून आपला वेळ वाचणं गरजेचं आहे इथे सामना थांबना थांबला नाही पाहिजे विनंती असेल चला आणि चेंडू घेतल्यानंतर जे काही चेंडू असतील दोन तीन चेंडू इथे वरती स्टेज वरती आणून द्या माझ्याकडं जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला मात्र चेंडू पहिला फेका मैदानाच्या आतमध्ये संतोष भाऊ जरा फास्ट घ्या जाऊ पा, या मैदानाच्या आतमध्ये कारण इथे पहा प्रत्येक इनिंग्सला मात्र इथे पंचवीस ते तीस मिनिटे दिलेली आहेत आणि त्या वेळेत इथे सामने होणे गरजेचं आहे कारण दिवसभरामध्ये संग्राम महू पा पाच मॅचेस आहेत अजून पाच मॅचेस त्या ठिकाणी या मैदानावरती त्या ठिकाणी खेळवल्या जाणार आहेत आणि दिवसभरामध्ये जर बघितलं तर इथे वेळेचं बंधन प्रत्येक संघाला असणार आहे त्यामध्ये आयोजकांची टीम असेल किंवा कुठल्याही त्या ठिकाणी कुठलीही टीम असेल सर्वांना समान त्या ठिकाणी नियमावली असणार आहेच इथं कोणताही कोणालाही वन साईड त्या ठिकाणी निर्णय दिला जाणार नाही मग त्यामध्ये सरपंचाची टीम असेल त्रिमूर्ती वॉरियर्स असेल सांगवी पॅटर्न्स असेल त्रिमूर्ती वॉरियर्स असेल शिव असेल कोणत्याही संघाला इथे साधारण महत्व दिलं जाणार नाही सर्वांना नियम समान असतील हम सब एक है जाऊ या मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे अगदी दोन षटक संपली वरवर चार षटकांचा खेळ मात्र निश्चितपणानं बाकी आहे जिंकण्यासाठी आपण अजून इथे पाहणार आहोत अजूनही बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये चोवीस चेंडू मध्ये एक्कावन्न धावा ज्या अजूनही बनवायच्यात चला सर सामना चालू करून घ्या वेळ अजिबात तुम्ही घालवू नका विनंती असेल तर इथे नाणेफेक मात्र होईल नाणेफेक मात्र दरम्यानच्या काळामध्ये होणार आहे स्वप्नील दादा शेळके रांझणगाव गणपतीचे उद्योगपती यांच्या शुभ इथे मात्र नाणेफेक होईल स्वप्नील सर स्वप्नील सर इथे पुढे या इकडे या संतोष भाऊ इथे नाणेफेक मात्र आहे नाणेफेक मात्र इथे होणार इथे इथे नाणेफेक मात्र होती आहे उद्योजक शेळके साहेबांच्या शुभासते इथे नाणेफेक मात्र दरम्यानच्या काळ काळामध्ये झालेला आहे नाणं कोणी जिंकलंय त्रिमूर्ती वॉरियर्स संघानं मात्र नाणेफेक इथे दरम्यानच्या काळामध्ये जिंकलेला आहे धन्यवाद संतोष भाऊ नाणेफेक मात्र इथे त्रिमूर्ती वॉरियर्स संघानं मात्र जिंकलेलं आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण इथे पाहणार आहोत त्रिमूर्ती ऑरियर्स या संघानं मात्र निर्णय काय घेतला आहे संतोष भाऊ निर्णय काय आहे त्यांचा ठीक आहे हरकत नाही गेन भाऊ दादा विचारपूर्वक निर्णय तुम्ही कळवा क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय त्रिमूर्ती ऑरियर्स संघाना मात्र इथे घेतलेला आहे पा टॉस जिंकला त्यानंतर निर्णय मात्र थोडंसं हितगुज झालं चर्चा झाली त्यानंतर त्या ठिकाणी निर्णय दिला गेला चला वेळेची बचत करा विनंती असेल मीटिंग आणि आपापसात आप चर्चा अजिबात नकोय मित्रांनो अण्णापूर सुपर सुपरेट मध्ये जायचंय म्हणून मी तुम्हाला घाई करतोय अशातला भाग नाही परंतु इथं वेळेचं बंधन असेल इ... काय झालं हो सुरेख चेंडू असेल एक टप्पा का चेंडू मात्र आढळला आहे थोडीस मिसफळी ते पाहायला मिळते हो हो पहा चित्त्याच्या चपळाईना त्या ठिकाणी धवा धावपालक्यावरती नोंदवलं जात आहेच संघाचा धावपालक मात्र दरम्यान चकळामध्ये जाऊन पोहोचलेला आहे सत्तावीस धवा धाव आठ एकोणतीस धवा धावपालक्यावरती या दरम्यान चकळामध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत सर एक मिनिट काय काय निर्णय काय आयकॉन आपापसात आप काही प्रॉब्लेम नसेल तर विषय सोडून द्या चला चालू करा सर चालू करा सर सामना चालू करा चला वेळ घालू नका सामना चालू करा जाऊया मैदानाच्या आतमध्ये ओ रिव्हर्सिपचा फटका एक ताकत वन फटका बुलंदी पॉवर पुस्टोक ये रास्त है, चार अंके सोन सांगित प्रीमियर लीगचा चा बारदार फटका चौकार चौकाराच्या सह्यानं संघाचा वाढेल जाऊन पोहोचणार आहे ती तीच दवा दाफल के तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोस्ती इलेव्हन विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी जाऊया मैदानाच्या आतमध्ये फार मोठं युद्ध तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे फार मोठं गमासन युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे अठ्यात्तर धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे इथे पहा रिव्हर्सिपचा फटका पुन्हा एकदा चेंडू सरळ होईल फरार येईल षटकार की चौकार षटकार ला जबाब त्या ठिकाणी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते काय क्रिकेट खेळलंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये कोण आहे फलंदाज तो मात्र मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं षटकार मात्र खेचलाय किरण रास्करनं मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कहर केला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी तिसऱ्या क्रमांकाचं जे प्रगतीपथावरती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर तीन चेंडू मध्ये बारा धावा धावपालिकावरती खरं तर किरण रासकरनं त्या ठिकाणी खेचलेले आहेच किरण रासकर हा मात्र फार नावजलेला खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे पहा नवीन चेंडूला मात्र इथे प्रारंभ होईल आक्रमण केलं जाईल मैदानाच्या हातमध्ये अठ्यात्तर धावांचा पाठलाग करायचा आहे इथं सिंगल डबल तुम्हाला काढून जमणार नाही इथं तुम्हाला आक्रमकता परिधान करावं लागणार आहे मित्रांनो पहा अगदी लेगच्या देशाने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय स्वेअर चेंडू मात्र मैदानाच्या हातमध्ये इथे पाहायला मिळणार आहे सर पंच यांनी मात्र घोषणा केलेली आहे पहा चाळीस धावा धावलक्यावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत अद्यापपर्यंत पर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओ हो हो फटका असेल एक फटका बंगाली रसगुल्ला हे चार चारे चौकार चौकाराच्या सगळ्यांना संघाचा धावपलक वाढेल जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये अगदी चव्वेचाळीस धावा धावपलक्यावरती जाऊन पोहोचणार आहे जिंकण्यासाठी अजूनही जर बघितलं तर एकोणीस चेंडू मध्ये चौतीस धावांचं लक्ष हे अजूनही मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे एकोणीस चेंडू आणि चौतीस धावा काय होईल या सामन्याचं इथे मात्र पाहायला मिळणार आहे एकोणीस चेंडू मध्ये मैदानाच्या आतमध्ये संघर्ष हा मात्र करावा लागणार आहे काहीस सोपं आहे काहीस अवघड आहे परंतु अशक्य असं काही नाही लागोपाठ मित्रांनो षटकार जर आले तर काही होऊ शकतं अजून काहीही होऊ शकतं क्रिकेट आहे क्रिकेट म्हणजे कुणाच्या बापाची जागिरी नाहीये मी जिंकेल की तू हारेल हे जर तर सांगणारा भविष्यवाणी करणारा गरुडाची चोच किती लांब आहे सियाचा पंजाब बघून गरुडाची चोच किती लांब आहे हे भविष्यवाणी सांगणारा अजून फायदा व्हायचा चला दोन चेंडू तुमच्याकडे दिलेले आहे तो व्यवस्थित चेक करा आणि अजिबात वेळ घेऊ नका प्लीज चला चेंज करायचं असेल तर लगेच त्वरित चेंज करा आणि सामना चालू करून घ्या अमित सर सूचना करा फास्ट जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपण पाहतोय चव्वेचाळीस धावा धावलक्यावरती तीन गडींच्या मोबदल्यामध्ये नक्कीच इथे पाहायला मिळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर तुंबळ युद्ध खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे लाखाचे लाख मिले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे हे शिवतंत्र खर तर त्या ठिकाणी सांगत असत जीवन जगायचं कस हो होत सणा एक फटका चौका चौकाराच्या okay. सह्याना संघाचा धावपालक मात्र अनिश्चितपणाने वाढेल जाऊन पोहोचणार आहे अठ्ठेचाळीस धावा धाफलक्यावरती तीन गणांच्या मोबदल्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये ज्या जाऊन पोहोचलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर मला वाटतं तीन फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये ज्यांनीपणा बाद झालेले आहेत आणि मला वाटतं तीन षटकं अगदी मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहेत जिंकण्यासाठी जर अजून बघितलं तर फक्त अठरा चेंडू मध्ये तीस धावांचं लक्ष हो हे अजूनही जिंकण्यासाठी बनवायचं आहे काय होईल या सामन्याचं हे मात्र पाहायला मिळणार नाही ती चेंडू आणि बनवायच्या अठरा चेंडू आणि अगदी धावा गोलंदाजी मार्कवर आपण इथे पाहतोय देवेंद्र कापरे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आहे इथे पहा ला जबाब त्या ठिकाणी गोलंदाजी इथे पाहायला मिळणार आहे काय गोलंदाजी आहे मित्रांनो काय बल पळण्यासाठी टान्स आपण पाहायला मिळेल अप्रतिम गोलंदाजी मात्र पाहायला मिळते अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळेल ते तर गोलंदाजी इथे पाहायला मिळेल पा? पा? पहा चेंडू असेल बुलंदी पॉवरफुल शोक आणि चेंडू सरळ सीमा बाहेर फिरकावून दिलाय षटकार षटकार खेचलाय षटकाराच्या सह्याना संघाचं धावपलक मात्र वाढतोय जाऊन पोचणार आहे चोपन्न धावा धावपलकावरती जाऊन पोचलेल्या आहेत जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात सोळा चेंडू आणि बनवायच्या त्या फक्त चोवीस धावा अशा पद्धतीने षटकाराने चौकार जर गेले तर काही होऊ शकतं इथे पहा अप्रंतम चेंडू असेल एक चेंडूवरती प्रहार केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला पूर्ण जखडून ठेवलंय बांधून ठेवलंय मी मात्र तुम्हाला धावा काढूच देणार नाही असा मात्र इरादा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे पंधरा चेंडू मध्ये अजूनही बनवायच्यात चोवीस धावा पंधरा चेंडू आणि चोवीस धावांचं लक्ष हे पात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे फार मोठं गामासन मात्र इथे पाहायला मिळणार आहे ओ हो 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 पंचांगड प्रश्नांचं उत्तर बॅटची कडा आणि फलंदाज बाद विकेट पतन क्रिकेट मधील आत्महत्या फलंदाज येणार आहे तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद तर इथे आपण पाहतोय चोपन्न धबाध्यावरती दवा झालेले आज चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय दोस्ती इलेवन हा संघ मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय समीर दादा शळके स्वतः संघाचे संघमालक संघाचा कना स्वतः इथे उपस्थित आहे पहा मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या मात्र दरम्यानच्या काळामध्ये अगदी चौदा चेंडू मध्ये चोवीस धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात दादा शिळके मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे इथे पहा अप्रतिम चेंडू असेल मेड विकेटचा सण मात्र चेंडू नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळत मिळणार आहे शत्रक्ष मात्र फार दूरवरती आहे सुरेख फिकी आहे तदनंतर संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे दोन धवसंख्यला संघाचा धावपलक वाटणार आहे जाऊन पोहोचणार आहे छप्पन्न धवसंख्येवरती संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय समीकरण मात्र क्षणाक्षणाला बदलत चाललंय तेरा चेंडू मध्ये अजूनही बावीस धावांचं लक्ष मात्र निश्चितपणानं असणार आहे एक दोन षटकार जर खेचले तर मैदानाच्या आतमध्ये फार मोठं दडपण मात्र मैदानाच्या आतमध्ये संघावरती येणार आहे पहा काय होईल षटकार जाणार की नाही जर तर किंतु परंतु हा प्रश्न हा मात्र निश्चितपणानं अनुत्तरित असेल जाऊया मैदानाच्या आतमध्ये ओ सुरज चेंडू आहे अप्रतिम फटका आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि पहा चित्त्याच्या चफळाने धाबा पूर्ण केल्या जात आहेत संघाचं धावपलक जर बघितलं तर अठ्ठावन्न धाबा धावपालक्यावरती आहेत एक शॉर्ट संख्या आहेत सत्तावन्न धावा धावपालक्यावरती आहेत जिंकण्यासाठी जर धावपालक जर बघितलं तर चार षटकं संपली सत्तावन्न धावा धावपालक्यावरती आहेत जिंकण्यासाठी बनवायच्यात बारा चेंडू आणि एकवीस धावांचं लक्ष सामना अजूनही मित्रांनो फिफ्टी फिफ्टी दोन्ही संघाकडे आहे सांगू शकत नाही काय होईल मैदानाच्या आतमध्ये बारा चेंडू आणि एकवीस धावांचं लक्ष आहे चला वेळ घेऊ नका सर खेळाडूंना सूचना करा मंजिले उन मारसान तुंबळ युद्ध मात्र मैदानाच्या आपण इथे आहे मित्रांनो मैदानाच्या जर बघितलं तर संघाचा धावपलक जर बघितलं तर बासष्ट धावा धावपलक्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत आणि जिंकण्यासाठी धावपलक जर बघितलं तर अजूनही सात चेंडू मध्ये सोळा धावांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय वैभव बोराडे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असणार आहे वैभव बोराडे सात चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही सोळा धावांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे कुणाला तरी हर्षल गिब्स व्हावं लागेल कुणाला तरी विराट कोहली व्हावं लागेल कुणाला तरी ख्रिस गेल व्हावं लागेल कुणाला तरी रिंकू सिंग व्हावं लागेल इथे काय होईल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे हो सुरेश चिंडू असेल स्ट्रेट ड्राईव्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळणार आहे सिंगल मात्र घेतली गेलेली आहे प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु नकार जो मात्र आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाचा धावपालक जर बघितलं पाच षटक संपली बासष्ट धावा धावपालकावरती झालेले आहेत सहा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मित्रांनो अजूनही बनवायच्यात सहा चेंडू मध्ये सोळा धावांचं लक्ष काय होईल या सामन्याचं हा प्रश्न जर कुणाला विचारला ना तर भविष्यवाणी कोणीही सांगू शकत नाही सहा चेंडू आणि सोळा धावांचं लक्ष पहा सामना कुठं होता कुठून कुठं गेला याची देही याची डोळा आपण इथे पाहिलेला आहे बावीस हजार दोनशे बावीस रुपये विजेता संघाला त्या ठिकाणी दिलं जाणार आहे पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये उपविजेता संघाला मात्र दिलं जाणार आहे पैलवान रवीदा काळे डेप्युटी सरपंच सोन यांच्या वतीनं परशुराम शेट डांगे यांच्या द्वितीय पारितोषिक असणार आहे आणि शेट शेटकाळे यांच्या वतीनं सरपंच सोन सांगवे यांच्या वतीनं दोनशे बावीस असणार आहे पहा विजेता आणि उपविजेता इथे येणाऱ्या प्रत्येक सामन्यावरती गमक ठरला जाणार आहे सोन सांगवे प्रीमियर लीगच्या इतिहासाच्या नावावरती कुणाचा कोरा त्या ठिकाणी कोरला जाणार सन दोन हजार मध्ये सहा चेंडू मध्ये बनवायच्यात सोळा धावा काय होईल या सामन्याचं पा स्ट्राईकला खेळतोय अप्रतिम चेंडू आहे अप्रतिम चेंडू आहे तेच तर गोलंदाजी इथे पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बासष्ट धावा दफालक्यावरती आहेत पाच चेंडू मध्ये अजूनही बनवायच्या सोळा धावा गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर गोलंदाज देवेंद्र कापरे देवन देवेंद्र कापरे मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणानं आहे बघूया देवेंद्र भाऊ मात्र मैदानाच्या आतमध्ये काय करतील हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल सुरे हो सुरेश चिंडू असेल बॅटची कडा असेल हो झल घेण्याचा प्रयत्न ओ वाट कॅच सुर झेल आणि फलंदाज भट क्रिकेटमधील आत्महत्या इथे सामना जवळपास हातातून सुटत चाललेला आहे एक एक फलंदाज मात्र नावाजलेले हो फलंदाज बाद होत चाललेले आहेत बासष्ट धावा धाफलक्यावरती सहा गाडींच्या मोबदल्यामध्ये नोंदवले नोंदवल्या गेलेल्या आहेत न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल विनंती असेल फलंदाज मैदानाच्या बाहेरून आतमध्ये जा बा, बा, आतून बाहेर जात असेल तर बाहेरचा फलंदाज हा पर्यंत आलेला असावा विनंती असेल सूचनेचं पालन करा सकाळपासून सूचना केलेल्या आहेत वेळेची बचत करा आणि जो संघ वेळेची बचत करणार नाही रवीदा त्या संघाला त्या ठिकाणी पॅनल्टी द्या कारण इथं नियमावली कडक असणं गरजेचं आहे शिस्तीचं पालन होणं गरजेचं आहे गाव प्रीमियर लीग जरी असली तरी इथं शिस्त असणं गरजेचं आहे जाऊ या मैदानाच्या आतमध्ये इथे पहा अप्रत, अप्रतिम चेंडू टाकलाय न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय आ? दादा दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर्स आहे जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात तीन चेंडू मध्ये सोळा धावांचं लक्ष ओहो हो सामना बघा इथे सुरटी दाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पंचांगड प्रश्न केलाय परंतु प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरित आहे पंचांकडे प्रश्नांचं उत्तर मात्र बिलकुल नाही आहे दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात पंधरा धाबा मित्रांनो वाईट आणि नो जोर चेंडू जर पडला ना तर अजून काही होऊ शकत काहीही होऊ शकतं दोन चेंडू आणि पंधरा धावांचं लक्ष इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे इथे लोवर पद्धतीचा फसवा चेंडू आहे आणि चेंडू सरळ सीमारशेच्या अगदी बाहेर होईल फरार येईल चौकार चौकराच्या संघाचा धावपलक मात्र वाढतंय पात्र इथे त्रेसष्ट धावसंख्येवरती संख्येवरती परंतु चौकर येऊन काही उपयोग होणार नाही एक चेंडू मध्ये अजून बनवायच्या अकरा धावांचं लक्ष असणार आहे सामना जवळपास दोस्ती इलेव्हन संघाना जिंकलाय असं म्हणाला काही हरकत नाही आहे इथे स्क्वेअर चेंडू आहे स्क्वेअर चेंडू आहे इथे पहा फेल डिलिव्हरी मात्र पंचांनी मात्र दिलेली आहे आणि पहा वाईट घोषणा केली होती परंतु फेल्ड डिलिव्हरी मात्र मैदानाच्या आतमध्ये दिली गेली इथे विजय संघाचं मना मनापासून अभिनंदन आणि पराभूत संघाचं मना मनापासून मना आभार यानंतर होणारा सामना त्रिमूर्ती वॉरियर्स विरुद्ध त्रिमूर्ती वॉरियर्स आणि सांगवी पॅटर्न असा सामना मात्र यानंतर होणार आहे गेनबाऊ दादा काळे यांनी क्षेत्रक्षण घेतलेलं आहे बरोबर ना तर विनंती असेल चला अकरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चला आणि अजून एक थोडीशी शिस्त अशी ठेवा मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळायला जाल ना हा सामना ही क्रिकेटची स्पर्धा उभा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय त्यामुळे जाताना तुम्ही लाईनमध्ये जा गेनबाऊ दादा तुमचे सर्व अकरा खेळाडू लाईनमध्ये मध्ये आतमध्ये जातील आणि येताना सुद्धा जो मैदानाच्या आतमध्ये सामना जो खेळतोय जो संघ जा, त्या ठिकाणी खेळलाय तो बाहेर येताना सुद्धा लाईनमध्ये येईल विनंती असेल लाईनमध्ये मध्ये या आणि जाताना लाईनमध्ये मध्ये जा कारण तो कॅमेरा तुम्हाला त्या ठिकाणी पाहतोय सेकंड तर झालंच पाहिजे सगळं झालं पाहिजे इथं कारण क्रिकेट तुमचं महाराष्ट्रभर खरं तर लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहतोय स्वतः संघ मालक पुढे राहतील गेनबाऊ दादा काळे आणि स्वतः संघनायक संघ मालक पुढे राहतील संघ संघनायक आणि त्याच्यानंतर अकरा खेळाडू त्या ठिकाणी पाठीमागा असतील फक्त ला लाईनमध्ये जायचंय चला चला सर कॅमेरामॅन कॅमेरामॅन विनंती आहे थोडंसं इकडं कॅमेरा फिरवा कारण आपण पाहतो आहे त्रिमूर्ती ऑरियर संघ मैदानाच्या आतमध्ये जातो आहे टाळ्यांच्या कचरामध्ये स्वागत करायचं आहे इथे सामन्याला नवीन सामन्याला प्रारंभ होईल सांगवी पॅटर्न संघ सांगवी पॅटर्न संघ विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज पाठवा चला सांगवी पॅटर्न संघाला विनंती आहे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि विनंती असेल पंचवीस मिनिटांमध्ये पंच अमित सर थोडस वेळेची बचत करण्याचा प्रयत्न करा वीस मिनिटं पंचवीस मिनटं पण जास्त होतात वीस मिनिटं बरोबर अगदी बरोबर आहे वीस मिनिटामध्ये आपण ही इनिंग संपवणार आहोत विनंती असेल त्वरित सामना लावून घ्या चला आपापसात आप चर्चा नकोय इथे गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव अशा घोषणा करून सामन्याला मात्र इथे प्रारंभ होईल चला विनंती असेल सामना चालू करून घ्या आणि सांगवे पॅटर्न संघ मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे नवनाथ काळे नवनाथ काळे सर आपण कुठं असल तर इथे संपर्क थोडासा साधा नवनाथ काळे सर विनंती असेल थोडासा इथे संपर्क का साधा कारण दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये सत्रा आपण इथे पाहतो आहे चला अमित सर खेळाडूंना सूचना करा आता खेळाडूंना सूचना करा काय हवं आहे चेंडू ठीक आहे चला सामना चालू करून घ्या वेळेची बचत करा राजू राजू कोण आहे सामन्याला मात्र इथे प्रारंभ होईल चालू असलेला सामना त्रिमूर्ती वॉरियर्स विरुद्ध सांगवी पॅटर्न असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ले इथे पाहायला मिळेल सामन्याला मात्र सुरुवात इथे मात्र होणार आहे भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता निदड्या छातीचा दनकटबाहूंचा मराठी मनाचा भारतभूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमता मानाचा मुद्रा घेऊन जातोय मैदानाच्या मध्ये सामन्याला इथे प्रारंभ होतोय वैयक्तिक वाए। पहिलं सांगे पहिल्या षटकाला प्रारंभ होईल हे पहा दोन्ही संघाच्या मॅन इथे असणं गरजेचं आहे विनंती आहे दोन्ही संघाच्या मॅन इथे असणं गरजेचं आहे विनंती असेल स्ट्राईकला खेळतोय अक्षय तांबे आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर सोन सांगवी ग्रामपंचायत सोनसांगवी तालुका शिरूर जिल्हा पुणे यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष गेन गेनभाऊ दादा काळे मात्र गोलंदाजी मार्कवर ओ ला जवाब त्या ठिकाणी चेंडू आहे थोडासा पासवा चेंडू आहे सिंगल तर घेतलेली आहे दुसऱ्या दावासाठी पलायन होतोय की काय आणि दुसरी दाव मात्र सहजरित्या पूर्ण केलेली आहे संघाचा धावपलक आपण येथे पाहणार आहोत अगदी दरम्यानच्या काळामध्ये दोन धावसंख्येनं खातं अगदी दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी खोललं जात आहे अप्रथम त्या ठिकाणी नक्कीच धावपलक आपण येते मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर मला वाटतं इथे दादा काळे यांच्या ना गोलंदाजी मार्फत त्या ठिकाणी निश्चितपणानं गोलंदाजी केली जाणार आहे पहा अप्रथम चेंडू असेल सिंगल धावपलक त्या ठिकाणी केलेली आहे बलदांड शरीरस्टी आहे मग मित्रांनो या खेळाडूची खासियत आहे फोर्टी प्लस असतील हे खेळाडू परंतु पहा एखाद्या वीस वर्षाच्या मुलाला लाजवेल अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ओ हो ला जवाब चेंडू असेल ते पहा काय होईल सुरज जल हो जल सुटला जीवन मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम त्या ठिकाणी धावांचं समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे तीन धावा धावाल्यावरती दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी नोंदवल्या गेलेल्या आहेत पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे फार मोठं घमासान हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आहे अगदी जीवनदान मात्र मैदानाच्या आतमध्ये दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतंय तीन दफा धावलक्यावरती अगदी गेनबाऊ दादा काळे अगदी क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला इथे पाहायला मिळते पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय हा चेंडू सरळ रेषेच्या बाहेर भेटून जाईन बुलंदी पावर पोस्ट ये रस्ते हे चार चौकार चौकाराच्या संयनं संघाचा धावपल मात्र नक्कीच इथे पाहायला मिळणार आहे अगदी वाढतं धावपालकांनी धावतो धावपलक जे दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सात धावा धावपालकावरती ज्या दरम्यानच्या काळामध्ये निश्चितपणानं जाऊन पोहोचणार आहे सात क्रमांकाचा जर्सी क्रमांक जर बघितला तर मित्रांनो महेंद्रसिंह धोनी नावाचा एक वादळ खरंतर अनेक वेळा आपण त्या ठिकाणी मैदानावरती पाहिलं अगदी सातव्या क्र सात क्रमांकाचा जर्सी क्रमांक या खेळाडूचा मात्र निश्चितपणानं आहे झारखंड राज्यातील हा खेळाडू आणि सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून खरं तर महेंद्र सोनीच धोनीचं तर त्या ठिकाणी नाव खरंतर वर्ल्डमध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं पाहूया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पंचांच्या डब्यातल्या पार करून टाकलेले चेंडू अप्रथम चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत ते तरड गोलंदाजी आहे पहा काय लाज त्या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते आहे गेनभाऊ दादा काळे यांचं लाजवाब त्या ठिकाणी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिलं इथे संपलेला आहे आणि नवीन क्रमांकाच्या षटकाला मात्र निश्चितपणाने प्रारंभ होईल पहा पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नेम संदीप कुरुंदळे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर असणार आहे चला सामना चालू करून घ्या डावकरचा गोलंदाज इथे पहा अप्रतिम गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सिंगल तर घेतली गेलेली आहे सिंगल धावपलकावरती समाधान मानावं लागणार आहे आणि संघाच्या धावपलक जर बघितलं तर, तर नऊ धावा धावपलकावरती दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे आज नाही तर कधीच नाही जिंकायचं तर मला आत्ता जिंकायचं आहे कसं जिंकणार आहे तू पहा इथे प्रत्येक चेंडूवरती समीकरण आपल्याला इथे पाहिलं नाही डिप्पळ लक्ष दिसून चढवलाय ताकदवान फटका चेंडू सरळ सीमारेषेचा बाहेर होईल फरार येईल चौकार संघाचा धावपालक जाऊन पोहोचणार आहे तेरा धावसंख्येवरती संघाचा धावपालक मात्र जाऊन पोहोचणार आहे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला त्या ठिकाणी बघितलं जातं मुन्ना पटेल नावाचं वादळ अनेक दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं फास्ट गोलंदाज असेल बॅट्समन असेल मला वाटतं आज तो पैलू खेळी कामगिरी करणारा हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये पाहिलेला आहे तेरा क्रमांकाचा जर्सी क्रमांक या खेळाडूच्या खेळाडूकडे त्या ठिकाणी परिदान केलेला असायचा इथे पहा संकाचा धावपलक जर बघितलं तर दरम्यानच्या काळामध्ये धावपलक जे जा जाऊन पोहोचणार आहे अगदी धावपळक स्थिर आलेला असणार आहे तेरा धावपलक्यावरती असंख्याचा धावपलक असणार आहे दुपारचा सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला फार मोठा संघर्ष आपण पाहतोय चौदा झाल्यात सर आत्ताची एक धाव आहे तर चौदा धावा धावपलक्यावरती आहेत चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये चौदा धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये फार मोठं समाधान मानावं लागेल परंतु हे समाधान हे दीर्घकाळ टिकणार नाही अजून धवा तुम्हाला त्या ठिकाणी काढावा लागतील अप्रतिम चेंडू आहे पहा लॉकॉपच्या दिसनं मात्र शतरक्ष थोडासा दूरवरती आहे विकास भाऊ त्या ठिकाणी चेंडूला पाठमोर होणार आहे चेंडू घेतलाय पकडला फेकलाय थ्रो थोडीशी उशिरा आहे उशिरा फेकी मात्र त्या ठिकाणी पोहोचलेली आहे संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये धावपलक जाऊन पोहोचणार आहे सोळा धाव संख्येवरती मयंक अग्रवाल नवाचा जो खेळाडू होता तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये अनेक दिवस त्या ठिकाणी खेळला मित्रांनो त्याही खेळाडूचं जर्सी क्रमांक सोळा आहे असे जर्सी क्रमांक परिधान केलेले हे खेळाडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील पा थोडंसं मिस्पीड मात्र इथे पाहायला मिळेल संघाचा धावपलक मात्र जर बघितलं तर जाऊन पोचणार आहे अगदी सतरा धावसंख्येवरती असंकाचा धावपालक जाऊन पोहोचणार आहे एबीडी डिविलियर्स या खेळाडूचा मात्र जर्सी क्रमांक सतरा आहे असं अनेक विविध क्रमांकाचे जर्सी क्रमांक आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये पाहिलेले आहेत आणि मित्रांनो संकाचा धावपलक जर बघितलं तर दा, सतरा धावा धावपालकावरती या दरम्यानच्या काळामध्ये आहे ओ सुरेख चुंडू असेल पहा क्षेत्रक्ष मात्र ओ चिंडू न चकवा त्या ठिकाणी फसवा चिंडू आहे चकवा दिलाय चेंडू सरळ सीमारेषेला भेदून जातोय रन ओके येईल चौका चौकाराच्या सह्यानं संघाचा धावफलक मात्र नक्कीच वाढतंय जाऊन पोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये अगदी एकवीस धावा धाव जे निश्चितपणानं असणार आहे अगदी एकवीस धावसंख्येवरती संख्येवरती मैदानाच्या आतमध्ये आपण धावफलक पाहतोय सलामीची आणि आघाडीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर अजूनही तळ ठुकून आहे फार मोठ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी अप्रतिम uh, त्या ठिकाणी uh, कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण या ठिकाणी प्रगतीपाथावरती पाहतो आहे फार मोठं तुंबळ युद्ध खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये पहा काय होईल तर मला वाटतं नवीन षटकाला इथे प्रारंभ होणार आहे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं क्रमांकाचं षटक मात्र टाकलं जाईल अगदी शॉर्टमंड विकेट मात्र नक्कीच जातो आहे सिंगल तर मात्र घेतले पाहता आता दुसऱ्या धव्यासाठी पलायन दोन धवा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत दोन धावसंख्येनं दो संघाचा धावपालक जाऊन पोहोचणार आहे तेवीस धावा धावपालक्यावरती जाऊन पोहोचणार आहे गेनबोध दादा काळे यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष वयवर्ष चाळीस क्रॉस झालंय तरी इथे हा माणूस क्रिकेट सोडत नाही आहे पा क्रिकेटवरती नितांत प्रेम ह्या माणसाचं आहे अविरत प्रेम ह्या माणसानं क्रिकेटवरती केलेलं आहे गावचं राजकारण करता करता समाजकारण सुद्धा ह्या माणसानं केलेलं आहे त्यामुळं निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून ह्या माणसाची खासियत आहे तेवीस धावा धाफलक्यावरती अनिश्चितपणानं आहेच बाहेरून हल्ले होत राहणार येण भाऊ दादा तुम्ही काळजी करू नका तुम्ही बिंदास खेळा शिट्ट्या वाजवल्या जातील आक्रोश केला जाईल स्ट्राईकला खेळतोय तो कोण स्ट्राईकला इथे पहा ला फटका असेल चेंडू पकडलाय सूरत झल टिपलाय आणि फलंदाज शेखर दादा शेळके या खेळाडूनं मात्र झील टिपलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे चोवीस धावा धावलक्यावरती ज्या निश्चितपणानं आहेत नवीन न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल नवनाथ काळे खरं तर नवनाथ काळेवरती फार मोठी जबाबदारी या स्पर्धेची आहे मित्रांनो ही स्पर्धा सजवण्यासाठी फुलवण्यासाठी या खेळाडूचा फार मोठा हात आहे त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवनाथ काळे अगदी फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये नवनाथ असणार आहे नवनाथ आपल्या संघासाठी काय करेल हे मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे सांगवी पॅटर्न्स हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी खेळतोय हो सुरेख चेंडू असेल ला जवाब चेंडू असेल ऑफच्या दिशेने ते चेंडू पाहायला मिळतोय पहा काय होईल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडासा फासला आहे इथे संघाचा धावपालक जर बघितलं तर जाऊन पोहोचणार आहे सव्वीस धावा धावपालक्यावरती दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत मैदराच्या आतमध्ये आपण पाहतोय सव्वीस धावा धावपालक्यावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत गेनबाऊ दादा काळे फार मोठं घमासान इथे पाहायला मिळणार आहे काय होईल त्या ठिकाणी इथे पहा सिंगल तर घेतली दुसऱ्या धाव्यासाठी पालन केलं जात आहे दुसरी धाव ओहो हो थ्रो थोडासा उशिरा आलाय चेंडू हातातून निसटलाय त्यानंतर घेतल्या गेलेल्या तिसरी धाव मला वाटतं इथे तब्बल एक दोन आणि तीन धावा तीन धावसंख्येनं संघाचा धावपाला की इथे एक शॉर्ट धावसंख्या आहे मित्रांनो अ दोनच धाव धावपालक मात्र धावपालकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि दोन धावसंख्येनं न संघाचा धावपालक जाऊन पोहोचणार आहे अठ्ठावीस धावा धावपालक्यावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचणार आहे गेनभाऊ दादा काळे अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्रक्षण लावण्याचं काम करतायत वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक एक फार मोठी भिस्त खरंतर मैदानाच्या आतमध्ये त्रिमूर्ती वॉरियर संघाकडनं अगदी गेनभाऊ दादा काळे यांच्यावरती असणार आहे ओ ठिकाणी गोलंदाजी इथे पाहायला मिळते अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते परंतु पंचांनी थोडासा खराब चेंडू त्या ठिकाणी घोषणा केली आहे वाईट खराब कलश त्या ठिकाणी केलेला आहे अवंतर चेंडू ना मात्र संघाचा धाव फलक त्या ठिकाणी वाढेल जाऊया मैदानाच्या जेल आणि फलंदाज मात्र मत असा हा देखणा अनोखा क्षण मित्रांनो एखाद्या स्टॉपवरती एखादी सुंदर युवती आपल्या शेजारी येऊन बसावी तिने गुजगुष्टी कराव्या गप्पा माराव्यात आणि पुढचा स्टॉप आला की तिने उतरून निघून जावं असा सुंदर अनोखा क्षण इथे आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम झेल टिपलाय एका खेळाडूंना सुटला आणि दुसऱ्या खेळाडूंना त्या ठिकाणी टिपला सुरज झेल न्यू बॅटर्स मात्र माहितीच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज सतीश पवार मला वाटतं हा अण्णापूरचा खेळाडू असावा संघाचा धावपालक जर बघितलं तर एकोणतीस धावा दादा इथे झालेले आहेच गेनभाऊ दादा काळे संघाची फार मोठी भिस्त या खेळाडूवरती आहे फार मोठा आधार या खेळाडूवरती आहे आपण इथे पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये नवीन टाकलं जाईल मला वाटतं तीन षटक संपली एकोणतीस धावा धावपालक्यावरती झालेल्या आहेत आणि चौथ्या क्रमांकाच्या षटकाला इथे प्रारंभ होईल चला षटक चालू करा सामना या षटकामध्ये धावा जर बघितल्या तर संग्राम भैया आपण इथे पाहणार आहोत फक्त आठ धावा इथे गेनबाऊ दादा काळे यांनी या षटकामध्ये दिलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन षटकं टाकली आणि दोन विकेट तर मैदानाच्या आतमध्ये तर गेनभाऊ दादा काळे यांनी घेतलेले आहेच आणि न्यू षटक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय पप्पू दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन त्या ठिकाणी निश्चितपणे येणार आहे या मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये धावपलक जर बघितलं तर जे जाऊन पोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये तर नवनाथ नवनाथ मात्र मैदानाच्या हातमध्ये जनिश्चितपणानं सज्ज असेल हो सूर्य फटका असेल रिव्हर फटका सतीश पवारच्या बॅटतून निघलेला गणागाती फटका एक तर घेतली पाहता पाहता दुसऱ्या दाव्यासाठी लाईन आणि दुसरी दाव मात्र सहजरित्या पूर्ण आहे जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष के कोई महान नाही होता जब तक ना पडी हातो की चोट पत्तर भी भगवान नहीं होता हौसला व मंजर भी आएगा पैसे के पानी समंदर भी चलकर आएगा तक करना बेटे मंजिल की मुसाफिर जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे काय होईल ओहो हो सतीश पवार पुन्हा एकदा रिवर फटके टाकण्याचा प्रयत्न करतोय लेगबाईच्या रूपामध्ये इथे धावपलक मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे संघाचा धावपलक मात्र नक्कीच पाहायला मिळेल जाऊन पोचणार आहे ते धावा धावपालक्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये निश्चितपणानं असणार आहे ना मेरी ना तेरी धावपालक येईल डबल तेरी तेतीस धावा धावपालक्यावरती असणार आहेत हो 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 इथे पहा जैल होणार की काय आणि जैल मात्र टिपला फलंदाज मात्र बस क्रिकेट मधील आत्महत्या धक्का क्रमांक आहे तो मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय नवनाथ काळे नवनाथला मात्र फार यश मिळवून देताना आलेलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये फार मोठे प्रयत्न केले परंतु यश मात्र मिळवून देता आलेलं नाहीये इथे पा काय होईल नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय इथे मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर्स आलाय निलेश डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल पंचाच्या डाव्या त्याला पार करून टाकला चेंडू ओ ब्लॉक कॉलमध्ये टाकण्याचा हा प्रयत्न मात्र थोडासा अयशवेश त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतोय परंतु सिंगल धावपलकाला अगदी लेग बाईकच्या रूपामध्ये संघाचा धावपालक मात्र नक्कीच इथे पाहायला मिळतोय आणि चौतीस धावा अगदी धावपालकावरती धावपालक जर जाऊन बघितलं तर चौतीस धावा धावपालकावरती अगदी निश्चितपणानं जाऊन पोहोचलेले आहेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी पंचांच्या डाव्या त्याला पार करून टाकलाय चेंडू ओ इथे पहा स्ट्रेट ड्राईव्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय चेंडू सरळ सीमारेषेचा अगदी बाहेर होईल फरार येईल सवकार चार डावा चौकाराच्या सह्यानं संघाचा धावपलक मात्र निश्चितपणानं वाढतय जाऊन पोचेल अडतीस धावा धावलक्यावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे निश्चितपणानं जाऊन पोहोचणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये निलेश मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि निलेश मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना कितपत योगदान हे मैदानाच्या आतमध्ये देतोय हे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल फार मोठं घमासान फार मोठं तुंबळ युद्ध हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे पहा इथे काय होईल पंचांच्या डाव्या त्याला पार करून टाकलेला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू इथे पहा फॉलो मध्ये चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि संघाचा धावपालक जर बघितलं तर निश्चितपणे एकोणचाळीस धावसंख्या अगदी तीन गणेच्या मोबदल्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे संदीप कुरुंदळे अन्नपूरगावचा हा वाघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे एक नावाजलेला गोलंदाज आहे नावाजलेला त्या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू आहे डावकरातचा गोलंदाज मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय चला सतीश पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला आहेत सतीश सर मात्र मैदानाच्या आतमध्ये काय करतील हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अण्णापूरचा हा संघ आहे इथे पहा अप्रतिम चेंडू असेल लॉंगाच्या दुसऱ्या चेंडू मात्र ढकलून दिला जातोय एक तर घेतली आहे दुसऱ्या दावासाठी पालन केला जातोय दुसरी ताव सहजरित्या पूर्ण होत असताना अति घाई आणि संकटात नाही इथे मात्र निलेश डांगेचा विकेटचं पत आणि क्रिकेटमधली आत्महत्या फलंदाज शांत आणि स्मशान अशी शांतता आहे मित्रांनो एक वाजून बावन मिनिटे झालेली आहेच आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सहा षटकांचा खेळ आहे वीस मिनिटांमध्ये एक इनिंग होणं गरजेचं आहे परंतु वेळ त्या ठिकाणी जास्त होतोय वेळेची बचत करणं गरजेचं आहे न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल शत्रक्ष मात्र दूरवरती आहे इथे पहा काय होईल संघाचा धावपलक मात्र नक्कीच जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये दर संघाचा धावपलक अगदी वैभव डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाचा धावपलक आपण इथे पाहणार आहोत चाळीस धावा धावलक्यावरती बेचाळीस धावा धावलक्यावरती चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत सतीश पवार त्या ठिकाणी आहे सतीश पवार हा एक जुना खेळाडू आहे मित्रांनो फार मोठा अनुभव या खेळाडूकडं आहे आणि अनेक वर्ष या खेळाडूनं क्रिकेट खेळलेलं आहे अजूनही त्या ठिकाणी क्रिकेट खेळतो आहे दुसऱ्या बाजूला संदीप कुरुंदळे जर बघितलं तर अण्णापूरचं हे व्यक्तिमत्व आहे अव्यक्तिमत्व आहे हाही खेळाडू मात्र जुना आहे त्यामुळं फार मोठा अनुभव या खेळाडूंकडं मात्र निश्चितपणानं आहे पहा इथे काय होईल सतीश पवार विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये संदीप कुरुंदळे गोलंदाजी मार्गवर असणार आहे सामना सज्ज होईल हो सोरेश चिंडू असेल निर्धाव चिंडू मात्र डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सतीश चिंड सतीश पवारला मात्र थोडस फसवलं आहे अप्रतिम चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय बेचाळीस धवा फलक्यावरती चार गडींच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हो पुन्हा एकदा ब्लॉकॉल मध्ये टाकलेला हा चेंडू खोदून काढलाय मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर मात्र सतीश पवारला मैदानाच्या आतमध्ये पूर्णतः जखडून ठेवलंय बांधून ठेवलंय मी मात्र तुम्हाला धावा काढूच देणार नाही असा मात्र त्यांचा इरादा असणार आहे पाहूया पंचांच्या डाब्यातला पार करून टाकलेला चेंडू मिड विकेटच्या देसा एक ताकदवान फटका असेल बंगाली रसगुल्ला बुल पुरस्टोख सोने सांगवी प्रीमियर लीगचा हा एक देखना फटका पॉवरफुल फटका सक्सेसफुल फटका षटकार षटकाराच्या सह्यानं संघाचं धावपलक वाढेल जाऊन पोहोचणार आहे बेचाळीस धावा धावपलकावरती दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोच आठेच्या अठ्ठेचाळीस धावत फलक्यावरती ज्या दरम्यानच्या काळामध्ये जे जाऊन जा पोहोचणार आहे शटकऱ्याच्या सह्यानं समीकरण त्या ठिकाणी वाढेल आणि अशी फटकेबाजी होणं गरजेची आहे कारण या पद्धतीनं त्या ठिकाणी फटकेबाजी जर झाली तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सांगवी पॅटर्न संघ हा विजयी होऊ शकतो जर तर हा प्रश्न मात्र अनुत्तरित असेल पाहूया मैदानाच्या आतमध्ये त्याला तो चेंडू सापडत नसेल तर दुसरा चेंडू द्या चिंडू इकडे आहेत का इथे जर वेळ होत असेल तर नवीन चेंडू द्या आणि येत असेल तर हरकत नाही चला सामना चालू करून घ्या वेळेची बचत करा कारण आपण इथे पाहतोय वीस वीस मिनटं प्रत्येक इनिंगला मात्र त्या ठिकाणी दिली जाणार आहे आणि सांगवी पॅटर्न संघ मात्र मैदाना आतमध्ये त्या ठिकाणी फलंदाजी करतोय त्रिमूर्ती वॉरियर संघ एक बाजूला त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करतोय काय होईल इथे मात्र क्षणाक्षणाला इथे पारडं मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सतीश पवार आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये तर वैभव डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी शेतपाऱ्यांना खेळतोय अगदी आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी टाकण्यासाठी विकास दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे शेवटचा आणि अंतिम क्रमांकाचा षटक मात्र विकास टाकणार आहे पाहूया विकास मात्र आपल्या संघासाठी काय करेल हे मात्र नक्कीच दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल विकास दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्रक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा बदल करताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय पाहूया विकास दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये काय करेल पंचांच्या डाव्यातला पार करून टाकलेला चेंडू इथे पहा अप्रतिम चेंडू असेल आणि चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी के केला जातोय हलकासा असा अपील मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे पंचाकडं प्रश्न मागितलाय मुंडी मात्र जागेवरती आहे यष्टी रक्षणाचं काम करतायत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये सरपंच रवीदादा काळे मात्र मैदानाच्या आतमध्ये रक्षणाचं काम करतायच आणि संघाचं धावपलक जर बघितलं तर एक धाव धावपलकावरती अगदी निश्चितपणानं असेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सतीश पवार स्ट्रायकरला असतील आणि मला वाटतं अंतिम क्रमांकाचं षटक विकास भाऊ दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील विकास भाऊ काय करतील हे मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे स्ट्रायकरला सतीश पवार आणि यष्टरक्षणाचं काम करतील सांगवे पॅटर्न संघाचा काना त्रिमूर्ती वॉरियर संघाचा काना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे रवी दादा काळे मात्र मैदानाच्या आतमध्ये यशरक्षणाचं काम करतायत पा सिंगल तर मात्र घेतली आहे पाहता पाहता दुसऱ्या धावासाठी पालन केलं जात आहे दुसरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण हो थ्रो थ्रो थोडा थो उशिरा येतो आहे दोन धावा धवपलकावरती इथे मात्र पूर्ण केल्यात धावपलक मात्र जाऊन पोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये किती एक्कावन्न धावा धावपालकावरती ज्या निश्चितपणा असतील ओ सुरज चेंडू असेल लाज जबाब फटका असेल चेंडू सर्व सीमाराष्ट्राच्या बाहेर फिरकावून दिलाय षटकार खेचलाय सत्तावन्न धावा धावपलकावरती झालेले आहेच सतीश पवार अनेक मैदानावरती अनेक गोलंदाजांची पिसे काढणारा हा खेळाडू आहे गोलंदाजाच्या चिंगड्या उडवणारा हा खेळाडू आहे त्यामुळं सतीश पवारनं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच वस्तुस्थिती आहे स्ट्राईक चेंज झाली की इथे धावांचं समीकरण बदललं जात आहे तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभवनं मात्र त्या ठिकाणी सतीशनं मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकार खेचलाय आपण पाहतोय सतीश पवार अन्नपूर गावचं हे वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकाराच्या सह्यानं संघाचं धावपलक जर बघितलं तर जाऊन पोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये सत्तावन्न धावा अधपलक्यावरती जे जाऊन पोहोचणार आहे अंतिम क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल गोलंदाजी मार्कोट जर बघितलं तर विकास भाऊ दाते आणि सत्तावन्न दबा दलगावरती झालेले आहेत अजून या षटकामध्ये षटकार चौकार येणं गरजेचं आहे सा सांगवी पॅटर्न संघ त्रिमूर्ती वॉरियर संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवणार की नाही थांबवणार हे मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे ओ सुरे ल, हो सुरे चुंडू असेल चुंडू सरस सी महाराष्ट्र बाहेर होईल फरार येईल षटकार षटकाराच्या साह्याना संघाचा धाव फलक त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्रेसष्ट धावा धाव फलकावरती जाऊन पोचणार आहेत इथे शतरक्षक झाले दर्शक कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि प्रेक्षक झाले दर्शक इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण सिंगल धावपालकानं अगदी क्षणाक्षणाला मात्र त्या ठिकाणी एक दोन धावपलक काढून होत नाही कारण षटकर चौकऱ्यांची आतसबाजी होणं गरजेचं आहे सतीशला माहिती आहे इथे मात्र मला गरजावं हो लागेल इथे माझा ब... इथे मात्र माझा आवाज दाखवावा लागेल फटाक्यांची आतसबाजी दाखवावं लागेल आणि सतीश मात्र एक एक बिगीट मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय हो पुन्हा एकदा रसगुल्ला चरण षटका सह्यानं संघाचं धावपलक वाढेल वर तर धावपलक आणि धावचा धावपलक एकोणसत्तर धवा धावपलकावरती नोंदवल्याच मित्रांनो सांगवी पॅटर्न संगण जिंकण्यासाठी बनवायच्या सत्तर धवा मात्र जिंकण्यासाठी बनवायच्यात चला सांगवी पॅटर्न संघ सांगवी पॅटर्न संघ आपणास विनंती असेल लाईन मध्ये आतमध्ये आपण त्वरित यायचंय विनंती असेल आपण आपले अकरा खेळाडू मैदानाच्या घेऊन आतमध्ये लवकरात लवकर ताबडतोब यायचं आहे संदीप पवार आपण कुठं असाल तर इथे समालोचन कक्षाच्या पाठीमागा संपर्क साधा विनंती आहे संदीप पवार स्ट्राईकला मैदानाच्या मैदानाच्या हातमध्ये खेळतोय स्ट्राईकला खेळतोय संदीप कुरुंदळे मात्र एंडला आहे नॉ एंडला खेळतायच रवी दादा काळे डेप्युटी सरपंच सोन्या सांगवी आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितला तर सतीश पवार मात्र गोलंदाजी मार्कवर सामन्याला मात्र प्रारंभ हो लाजवाब चेंडू आहे इथे डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती मात्र इथे निर्दव चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय आणि संघाचं धावपलक जर बघितलं तर स्थिर होलेलं आहे संघाचं खातं पहिल्या चेंडूवरती मात्र खोललं गेलेलं नाहीये त्रिमूर्ती वॉडियर संघाचे दोन आघाडीचे फलंदाज संदीप कुरुंदळे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मग दादा काळे हे दोन फलंदाज मात्र मैदराच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे आकाशाला गबसी घालणारा फाटका इथे काय होईल जैल होणार की नाही हो हो जैल टिपणारी फलंदाज बाद संदीप कुरुंदळे मात्र मैदराच्या आतमध्ये तंबूच्या आश्रयाला सांगवी पॅटर्न संघानं मात्र इथे आक्रमण मैदानाच्या हातमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहिल्या चेंडूवरती संदीप कुरुंदोळ्याला मात्र बाद केलाय आणि फार मोठा कहर मात्र मैदानाच्या हातमध्ये केलाय न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे विकास दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल ज्या खेळाडूवरती फार मोठा भरोसा होता तो भरवसा मात्र थोडासा तुटलेला आहे हरकत नाही प्रयत्न चांगला होता यशस्वी असा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये होता परंतु प्रयत्न हा थोडासा फासला जातो आहे विकास भाऊ दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये नेऊ पॅटरस खेळण्यासाठी सज्ज असेल पाहूया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल अगदी एक फलंदाज मात्र बाद आहे सतीश पवार मात्र गोलंदाजी मार्गवर असणार आहे पाहूया मैदानाच्या आतमध्ये सांगवे पॅटर्न्स या संघानं मात्र त्रिमूर्ती वॉरियर संघाला पूर्णतः जकडून ठेवलंय बांधून ठेवलंय बंदुकीतून गोळी सुटावी असा सुट गोळीचा वेग घेत फटका देखना फटका पॉवरफुल फटका चार दबा चा संघाचं दावपलक मात्र निश्चितपणानं इथे वाढणार आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संदीप कुरुंदळेला बाद केलं आणि त्यानंतर विकास भाऊ दात्यानं लढाई हातात घेतलेली आहे असं म्हणावं लागेल रिव्हर्सिपचा फटका होता लाज त्या ठिकाणी माहितीच्या आतमध्ये फलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे पंचांच्या उजव्या त्याला पार करून टाकला चेंडू लॉकॉपच्या दिशेने चेंडू मात्र नक्कीच जातोय येथे पहा पशत रक्षक मात्र फार दूरवरती आहे नवनाथ काळे मात्र त्या ठिकाणी मात्र निश्चितपणा नसणार आहे नवा मात्र चेंडू त्या ठिकाणी आडवतोय चित्त्याच्या चपळेनं त्या ठिकाणी पोहोचतोय संघाचा धावपलाक जर जाऊन पोहोचणार आहे सहा संख्येवरती असंघाचा मात्र धावपलाक जाऊन पोहोचणार आहे विकास भाऊ दाते नावाजल्याला तुल्यबळ फलंदाज आहे सतीश पवार त्याच पद्धतीचा जा गोलंदाज आहे इथे पहा सूर्य चेंडू असेल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय छत्रपतींचा छावा मिळतील त्या साधवा एक शाही पटका शटकार षटकाराच्या सज्जा हो संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे बारा धावसंख्येवरती संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे बारा धावा आणि बारा क्रमांकाचा जर्सी क्रमांक जर बघितला तर युवराज सिंग नावाचा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये तुम्ही पाहिलेला असेल बारा क्रमांकाचा जर्सी क्रमांक हा तो मात्र परिधान करत असतो सेक्टर बारामध्ये त्याचा तक... तक... जन्म अगदी चंदीगड पंजाब या ठिकाणी मात्र सेक्टर बारामध्ये त्याचा जन्म झाला आणि युवराज सिंग नावाचा खेळाडू मात्र आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे दोन हजार सातचा का वर्ल्ड कप तुम्हाला मित्रांनो आठवत असेल युवराज सिंगनं मात्र स्टुअर्ट बॉर्डला सहा चेंडूमध्ये सहा षटकार खेचले आणि इतिहास घड पहा काय होईल जेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय सिंगल पाता पाता हो के के तर मात्र घेतली आहे पाता पाहता दुसऱ्या धाव्यासाठी पालन होणार की नाही घाई मात्र करू नका असं मात्र त्या ठिकाणी इथून सांगितलं जात तेरा धावा धावपालक्यावरती मात्र निश्चितपणानं आहेत आणि धावपालकावरती जर बघितलं तर षटक क्रमांक पहिलं सतीश पवारचं संपलंय आणि पहिलं षटक संपलेला असताना मग आतमध्ये तेरा धावा एका गड्याच्या मोबाईलमध्ये त्रिमूर्ती वॉरियर संघाच्या मात्र असताना आहे संघमालक जर बघितलं तर श्री विकास भाऊ काळे ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश काळे आणि बरशदादा काळे यांच्या वतीनं खरं तरच संघ मालकत्व त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे पहा नवीन चेंडूला मात्र इतरे प्रारंभ होईल कोण असेल उदयातला उदयन मग गोलंदाज नेम कोण असेल गोलंदाज मात्र चेंडू कोणाकडे सोपवला जाईल नवनाथ काळे अर्थात नवा मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे प्रत्येक चेंडूवरती कहर केला जातोय तेरा धावा धावालकावरती ज्या निश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नोंदवला गेलेल्या आहेच मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय तेरा धावा धावालक्यावरती ज्या निश्चितपणानं नोंदवल्या गेलेल्या आहेत नवा मात्र गोलंदाजी मार्गवर असणार आहे पहा इथे तीन चेंडू मध्ये सत्तावन्न धावा बनवायच्यात ओ सुरेख चेंडू असेल लाजवाब चेंडू असेल अप्रतिम चेंडू असेल इथे पहा नवा मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय गाव प्रीमियर लीग आयोजन आणि नियोजनामध्ये मित्रांनो इथे पाहतोय नवनाथ काळेचा फार मोठा हात या स्पर्धेमध्ये आहे रवीदा काळे असतील परंतु आता मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत एकमेकांचा जीव घेण्यासाठी तो क्रिकेटचा जीव मात्र नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये मनावला लागेल पहा क्षण पकडण्याचा प्रयत्न केला जातोय चिंटू मात्र सुरे काढवलाय आहे नंतर संघाचा धावपालक असणार आहे अगदी धावपालक जे जाऊन पोहोचणार आहे दरम्यांच्या काळामध्ये चौदा धावा धावपालकावरती ज्या निश्चितपणाने धावपालकावरती जाऊन पोहोचणार आहे पा सरपंच रवीदा काळे यांची फलंदाजी मात्र तमामकडे कर रसिकांना पाहायची पहा काय होईल इथे सरपंच नवा मात्र मैदानाच्या आतमध्ये सरपंचांना रोक रोखणार आहे की थांबवणार आहे की नाही हे मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळेल काय होईल इथे सरपंच नवाला कसं उत्तर देईल आणि नवा मात्र सरपंचांना थांबवणार की नाही हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल जाऊ या मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं पॉवर प्ले मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतंय ओ सुरेख चिंडू असेल पहा लॉकअपच्या दिशेनं चेंडू मात्र जातो आहे सुरेज मात्र आढवला आहे त्यातनंतर सिंगल धावपलक मात्र नक्की इथे पाहायला मिळत आहे सिंगल धावपलकाला मात्र काही होणार नाही ना पंधरा धावा धावपलक्यावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत मैदानाच्या चहूबाजूनं मासाला जसं जाळं टाकावं आणि त्या जाळ्यामध्ये मासा अडकावा त्या पद्धतीचं जाळं खरं तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये लावलं आहे पा क्षेत्रक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय नवा मात्र तिथे गोलंदाजी मार्कवर आहे अतिशय अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळते पहा इथे काय होईल कडा थोडीशी मिसफिल्ड मात्र पाहायला मिळते विकास भाऊ दाते आता पहा चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर होईल फरार येईल सरकार चार दबा चौकाराच्या सह्यानं संघाचा धावला जाऊन पोहोचेल एकोणीस धावा धापालक्यावरती का अधर्मिनच्या काळामध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत गाव प्रीमियर लीग सोनं सांगू प्रीमियर लीग मित्रांनो तुम्ही इथे क्रिकेटच्या मैदानावरती आपण शेजारीच पाहतोय बैलगाडाचा घाट सुद्धा इथे शेजारी आहे त्यामुळे इथे सगळं काही आहे यात्रा उत्सव ज्या ज्या वेळेस यात्रा होता सोनं सांगूच्या त्यावेळेस इथे घाट सुद्धा दिमागदार इथं भरला जातो इथे पहा रिव्हर्स हे पटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय थोडीशी मिसफील्ड मात्र इथे पाहायला आहे आणि सिंगल धावपालकांना संघाचा धावपालक मात्र नक्कीच वाढेल जाऊन पोहोचणार आहे वीस धावसंख्येवरती तब्बल धावपालक जे जाऊन पोहोचणार आहे सरपंच रवीदा काळे मात्र मैदानाच्या हातमध्ये खेळतायच सरपंच साहेब गावचा कारभार करत असताना कामगिरी त्यांची चांगली आहे परंतु आज मात्र इथे क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे आयोजन नियोजनामध्ये तुमचं फार मोठी भूमिका आहे त्यामुळं इथे सरपंचांना फार मोठं योगदान खरंतर आपल्या संघाला त्या ठिकाणी द्यायचं आहे त्रिमूर्ती ऑरियर संघ हा मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे सांगवे पॅटर्न हो सुरेख चिंडू असेल स्टेट ड्राईव्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे एकच धाव मात्र संघाच्या धावपलक्यावरती निश्चितपणाला मिळणार आहे आणि एकवीस धाव धावपलक्यावरती संघाच्या खात्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये मिळणार आहे नहीं चलेगा इक्का दुक्का यहाँ पर मारना पड़ेगा चौका छक्का तुम्हाला चौकार मारावे लागतील तुम्हाला षटकार मारावे लागतील एकवीस धावा धावा पालक वरचे झालेले आहेच जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या मित्रांनो चोवीस चेंडूमध्ये मध्ये एकोणपन्नास धावा बनवायच्याच इथे मैदानाच्या आतमध्ये चोवीस चेंडू मध्ये एकोणपन्नास धावा बनवायच्याच काय होईल इथे तर इथे ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे बाबूदादा डांगे त्यांचं मी या ठिकाणी उपस्थित तमाम रसिकांच्या वतीनं स्वागत करतो दादा तुम्ही आलात आपलं मनपूर्वक स्वागत अभिनंदन जाऊया मैदानाच्या आतमध्ये सतीश पवार तिथे आई ते पहा ब्लॉकहोलमध्ये खोदून काढलाय लोंगांच्या दिसांना चेंडू मात्र पाहायला मिळेल नवा मात्र चेंडूला पाठमारा होणार आहे धाव्यांना मात्र रोकू शकणार नाही आहे इथे पहा सिंगल धावपलक असेल सिंगल धावपलकांना संघाचा धावपलक जाऊन पोहोचेल बावीस धावा धावपलकावरती ज्या निश्चितपणाला जाऊन पोहोचणार आहे आणि जिंकण्यासाठी बघितलं तर अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या त्या तेवीस चेंडू अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे बाबूदादा डांगे आणि त्यांचे सहकारी मित्रपरिवार इथे उपस्थित आहेत त्यांचं मेडिकल काय निलेश दादा डांगे दा दा हे हे सुद्धा त्यांच्या सोबत इथे उपस्थित आहेत दोन्ही मंडळींचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करेल अभिनंदन करेल जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय सतीश पवार अगदी गोलंदाजी मार्गवर आहे ओ सुरेख चिंडू असेल अप्रथम चिंडू असेल सिंगल तर घेतलेली आहे पाता पाता दुसऱ्या धाव्यासाठी पलायला होणार की नाही परंतु नकार जो दिला एकच धाव आणि एक धाव संख्य संघाचा धावपाला दाओ जाऊन पोहोचणार आहे तेवीस धावा एका गडेच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये त्रिमूर्ती ऑरियर्स या संघाच्या सांगवे पॅटर्न आणि त्रिमूर्ती वॉरियर्स उपस्थित सर्व तमाम कट रसिकांना सांगू इच्छितो सहा षटकांमध्ये सामना चालू आहे फार मोठ गमासान तुंबळ युद्ध मात्र माहिती हातमध्ये पाहायला मिळत आहे मृत चेंडू मात्र इथे निश्चितपणे असेल आंतरराष्ट्रीय नियम परिषदेच्या नियम क्रमांकानुसार आपण इथे मृत चेंडू मात्र पाहायला मिळेल कारण डेड चेंडू मात्र इथे मात्र या चेंडूला मात्र म्हटलं जाईल संघाचा धावपालक जा, जर बघितलं तर तेवीस धावा धावपालक्यावरती जेण्या शेतपाला नाहीत अप्रतिम चेंडू आहे इथे पहा रविदा काळे सरपंच मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट मात्र चेंडू पाहायला मिळतोय जिंकण्यासाठी अजून एकवीस चेंडू मध्ये सत्तेचाळीस धावा बनवायच्यात त्रिमूर्ती वॉरियर संघाला इथे तुम्हाला फटकेबाजी करावीच लागेल इथे मात्र जर तर किंतु परंतु काढून चालणार नाही ओ सुरेख चेंडू आहे स्टेट ड्राईव्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय पहा पहा मिसफिल्ड चेंडू सीमाराष्ट्राच्या बाहेर होईल फरार येईल चौकार चार दबा सरपंच रविदादा काळे मैदानाच्या आतमध्ये खेळतायत सरपंचांना मात्र थोडीशी धुऱ्या हातात घेतलेल्या दिसतीये चौकार खेचलाय चौकाराच्या सह्यानं संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचतोय सत्तावीस धावसंख्येवरती अजून वीज चेंडू मध्ये त्रेचाळीस धावा बनवायच्यात वीज चेंडू आणि त्रेचाळीस धावा इथे फटकेबाजी होणं गरजेची आहे षटकार चौकार होणं गरजेचं आहे वीज चेंडू मध्ये त्रेचाळीस धावा आहेत आणि गोलंदाजी मार्गवर जर बघितलं तर सतीश पवार अन्नपूर गावचं वादळ मात्र माहीतराच्या आतमध्ये खेळत आहे हो सुरेश चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये शतरक्ष मात्र दूरवरती आहे सिंगल तर घेतली गेलेली आहे सिंगल धावपल मात्र आहे अठ्ठावीस धवा धावलक्यावरती दरम्यानच्या काळामध्ये निश्चितपर्यंत जाऊन पोहोचणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अठ्ठावीस धावा धावलक्यावरती पोहोचलेले आहेत जिंकण्यासाठी अजूनही आपण इथे पाहतोय एकोणीस चेंडू मध्ये बेचाळीस धावांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे विकास भाऊ दातेला मात्र धुर धुरा हातात घ्यावा लागणार आहे षटकार चौकारांची आतसबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे इथे पहा अप्रतिम फटका असेल एक टप्पा खात चेंडू मात्र हो नवाना मात्र चेंडू अडवलाय सुरेश चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळेल आणि संघाचा धावपलक जर बघितलं तर इथे जाऊन पोहोचणार आहे अगदी एकोणतीस धावसंख्येवरती संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात तीन षटकं संपली आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकोणतीस धावा झाल्यात आणि अजूनही जर आतमध्ये जर बघितलं तर अठरा चेंडूमध्ये एक्केचाळीस धावांचा डोंगर नव्हे तर हिमालयाचा पर्वत कळसुबाईचं शिखर जे शिखर सोळाशे शेहेचाळीस मीटर उंचीचं आहे पहा इथे काय होईल धावपलक जर बघितलं चला आपापसात आप चर्चा नको आहे सर सामना चालू करून घ्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अठरा चेंडूमध्ये मध्ये एक्केचाळीस धावांचं लक्ष हे मात्र पार करायचं आहे पहा थोडीशी चर्चा हिदगुज आणि त्यानंतर घेतला जाणारा निर्णय हा हा मात्र असणारा कानमंत्र असणार आहे मित्रांनो कारण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे अनेक वेळास त्या ठिकाणी अठरा चेंडूमध्ये बनवायच्यात एक्केचाळीस धावा आणि मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतो आहे काहीस समीकरण चर्चासत्र होणार चर्चासत्र झाल्यानंतर मात्र निर्णय त्या ठिकाणी घेतला जाणार निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी योग्य डिसिजन का कशा पद्धतीने होईल हे मात्र नक्की पाहिलं जाईल पहा काय होईल इथे बनवायच्या अठरा चेंडू मध्ये एक्केचाळीस धावा आणि गोलंदाजी मार्कवर पा कोण आहे नवा विकास भाऊ दाते सज्ज सामन्याला मात्र प्रारंभ अठरा चेंडू आणि एक्केचाळीस धावा सुरेख चेंडू असेल इथे मात्र माहीतराच्या आतमध्ये पाहायला मिळेल लॉंगाचे तसं चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय आणि सिंगल धावपलक मात्र नक्कीच इथे पाहायला मिळणार आहे सिंगल धावपालकर मात्र संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे तीस धावसंख्येवरती संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे सतरा चेंडू मध्ये अजूनही बनवायच्यात मित्रांनो चाळीस धावा काय होईल इथे इथे मात्र सरपंचांना मात्र आक्रमण परिधान करावं लागेल इथे मात्र फार आक्रमकता धारण करावं लागेल सिंगल डबल धावपाला काढून तुम्हाला आता चालणार नाही हो ला फटका होईल फरार येईल चौकार चार दबा मी सांगितलं होतं मित्रांनो इथे सरपंचांना दुरा हातात घ्यावी लागेल लागोपाठ इथे सरपंचांचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे सरपंच रविदादा काळे संत गतीनं अर्थात कासवाच्या गतीनं दावा हे पहा चिंडू द्या आतमध्ये चिंडू मैदानाच्या हातामध्ये द्या चला संतोष भाऊ संतोष भाऊ विनंती असेल जरा दोन चेंडू जुने दोन चेंडू आणि दोन चेंडू नवीन इकडं स्टेज वरती आणून ठेवा इथेवर जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे संघाचा धावपलक जर बघितलं तर धावा धवाधलकावरती एकाकडे मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे सोळा चेंडू मध्ये छत्तीस धावांचं लक्ष हे मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये पार करायचं आहे काय होईल या सामन्याचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे दोन्ही संघ मात्र मातब्बर आहेत दोन्ही संघ मात्र समसमान ताकतेचे आहेत दोन्ही संघ मात्र दोन्ही संघांना एक एकमेकांना एकमेकांचा खेळ माहिती आहे काय होईल इथे मात्र पाहायला मिळेल सोळा चेंडू आणि छत्तीस धावांचं लक्ष खोल दे पंक ए परिंदा अभी और उडान बाकी है, जमिन नहीं है नहीं जमीन मंजिल मेरी अभी पुरा आसमान बाकी आहे काय होईल या सामन्याचं काय होईल या सामन्याचं इथे मात्र पाहायला मिळणार आहे सोळा चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात छत्तीस धवा संतोष भाऊ दोन जुने चेंडू आणि दोन नवीन चेंडू इकडे आणा कारण विषय काय होतो चेंडू बाहेर गेल्यानंतर ते गाडीतून काढण्या काढून इकडे देणे इतपत जरा वेळ जातोय त्यामुळे विनंती असेल चार चेंडू इथे स्टेजवरती आणून द्या पंचांच्या हाताला पार करून टाकलेले चेंडू अतिशय अप्रतिम चेंडू मात्र टाकलाय इथे पहा काय होईल ओहो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय के आणि इथे पहा ऑन फील्ड मात्र निर्णय नाही इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे पाय पहा काय होईल इथे इथं निर्णय मात्र दिला जाईल आणि इथे मात्र नक्कीच दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी निश्चितपणा असेल इथे मात्र काय होईल पंचांनी मात्र थोडस रिव्ह्यू घेतलेला आहे आणि निर्णय मात्र दिला जाईल इथे पहा काय होईल इथे फलंदाज बाद आहे इथे फलंदाज बाद आहे सरपंच रवीदा काळे यांना मात्र मैदान सोडावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचा धावपलक जर बघितलं तर चौतीस चेंडू मध्ये एक चौतीस धावा धावपलकावरती हा यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक आपण इथे करणार आहोत संतोष भाऊ मला कळवा शुभा वॉरियर्स विरुद्ध रुद्रा फायटर्स यानंतर होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक होईल संतोष भाऊ कोणाच्या शुभास आहे तर इथे रांजणगावचे उद्योगपती शेळके साहेब आहेत त्यांच्या शुभास्त घेऊया किंवा इथं कोणी मान्यवर असतील तर मला कळवा सरपंच रवीदादा कोणाच्या शुभास्त घ्यायचं नाणेफेक ठीक आहे न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय आकाश दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल सरपंच रवीदादा काळे बाद झालेच आकाश दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल पहा मैदानाच्या आतमध्ये काय होईल फार इथे मात्र होणार आहे मात्र आपण इथे करणार आहोत शिबा ऑरियर्स विरुद्ध नवीन संघ मात्र निश्चितपणानं असेल जाऊ या मैदानाच्या आतमध्ये नवा मात्र त्या ठिकाणी आहे इथे पहा अप्रतिम पटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय पंचांगडा प्रश्नांची सरबत्ती बोट कशाचा वेद आणि इथे विकेटचं पतन फलंदा तंबूच्या आश्रयाला काय सर ऑन फील्ड निर्णय तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि मला असं वाटतं कारण इथे आपण पाहतोय मेन पंच हां जाऊया मैदानाच्या हातमध्ये नवा काळे मात्र मैदानाच्या हातमध्ये त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय पाहूया नवा काय करतोय आणि न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या हातमध्ये गेलाय शेखर शेळके मात्र मैदानाच्या हातमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल पहा प्रथम चेंडू असेल इथे वाईट चेंडू दिलाय खराब कलेक्शन अवंतर चेंडू मात्र संघाचा धावपलक वाढेल जाऊन पोहोचणार आहे पस्तीस दौसंख्येवरती संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे जिंकण्यासाठी अजून बनवायच्या चौदा चेंडू मध्ये पस्तीस दबा इथे मात्र आक्रमकता धारण करावा लागेल विकास दातेला मात्र बाद केलाय विकास दाते सरांना बाद केलाय सरपंच रवीदा काळे यांना बाद केलंय त्यानंतर पहा नवा काळे मात्र मैदानाच्या आतमध्ये ओ हो आकाशाला गवस्ती घालणारा फटका काय होईल टिपला आणि फलंदाज तर अक्षय तांबे या खेळाडूंना मात्र झेल टिपलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल अक्षय शेळके मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल पाहूया अक्षय मात्र आपल्या संघासाठी काय करेल संघाचा धावपालक जर बघितलं तर तेरा चेंडू मध्ये अजूनही पस्तीस दवा दाफलकावरती नोंदवायच्याच आणि पस्तीस दवा दाफलक्यावरती झालेल्या आहेत मित्रांनो एकोणसत्तर धाव्या धावपालक्यावरती होत्या आणि सत्तर धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र पस्तीस धावा धावपालक्यावरती झालेले मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय शेळके मात्र मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवणार आहे तेरा चेंडू आणि पस्तीस धावांचं लक्ष अजूनही सामना त्रिमूर्ती वॉरियर संघाकडे आहे असं म्हणायला काही हरकत नाही हो बॅची कडा असेल इथे मात्र काय होईल झेल ओ, 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 सुटला जीवनदान जेल सुटला, मात्र मिळणार आहे इथे पहा सूर्याची किरण थोडीशी डोळ्यावरती पडली असावी त्यामुळं झेल मात्र थोडासा सुटलेला आहे आणि संघाचा धावलक जर बघितलं तर छत्तीस दवा धावलक्यावरती ज्या निश्चितपणा जाऊन पोहोचणार आहे बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी चौतीस धावांचं लक्ष असेल कुणाकडे चेंडू दिला जाईल सेकंड लास्ट षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल तर नाणेफेक तर नव्याण्णव टक्के नव्हे तर शंभर टक्के ऑन फील्ड डिसिजन हा मात्र त्या ठिकाणी असावा बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या चौतीस धावा शेवटचा चेंडू डॉट आहेत का आता रन नाहीये का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके चला सामना चालू करून घ्या इथे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे त्यामुळं इथे चुका होणार नाही काळजी करू नका आणि एक सूचना अशी आहे मित्रांनो प्लेसला विनंती आहे कुणीही पंचांशी हुज्जत घालायची नाही पंच जो निर्णय देतील ऑन फील्ड जे डिसिजन देतील त्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहा त्यामुळे बाहेरून कुणी पंचांवरती त्या ठिकाणी दबाव आणायचा नाही पंचांवरती काही त्या ठिकाणी पंचांबद्दल त्या ठिकाणी चुकीचे उद्गार त्या ठिकाणी काढायचे नाही क्रिकेटमध्ये पंचांना फार अनन्यसाधारण महत्व आहे क्रिकेटमध्ये पंच म्हणजे क्रिकेटचा आत्मा असतो तर पंच निर्णय देतीलच आपण इथून सांगणं सांगून चुकीचं ठरेल कारण पंचांना तो अधिकार तेवढा ज्ञान तेवढा सगळा अनुभव खरं तर पंचांना असतो अमित पंडित सर मेन पंच त्या ठिकाणी आहेच त्यामुळे ऑन फील्ड त्या ठिकाणी डिसिजन देण्याचा प्रयत्न करा संघाचा धावपलक आपण इथे पाहतोय अगदी पस्तीस धबा दफल आहेत बारा चेंडू मध्ये बनवायच्याच पस्तीस धवा अजूनही बनवायच्यात त्रिमूर्ती वॉरियर सांगायला एंडला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश देतोय एंडला अक्षय शळके बारा चेंडू आणि बनवायच्या फक्त पस्तीस धवा सामना कुठं होता कुठून कुठं आलाय याची देई याची डोळा आपण इथे पाहिलेला आहे बारा चेंडू आणि पस्तीस धावांचं लक्ष असेल हो सुरेख चेंडू असेल इथे पहा ब्लॉकॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न फॉलोथ्रो मध्ये चेंडू मात्र नक्कीच अडवलाय नाकार जो दिलाय मैदानाच्या आतमध्ये अकरा चेंडू आणि अजून पस्तीस धावांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये त्रिमूर्ती ऑरियर संघाला मात्र निश्चितपणानं असणार आहे संघमालक विकास भाऊ काळे ग्रामपंचायत सदस्य गणेशदादा काळे बरत काळे या मंडळींचं संघमालकत्व खरं तर या मंडळीने स्वीकारलेलं आहे एक टप्पा खात चेंडू होईल फरार येईल सौकार चार धावा चौकाराच्या सह्यानं संघाचा धावपालक वाढेल जे जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये चार धाव संख्या संघाचा धावपालाक जाऊन पोहोचणार आहे एकोणचाळीस धावा धाव फलकावरती असणार आहे या पद्धतीची फटकेबाजी होणं गरजेची आहे अशा पद्धतीची फटकेबाजी होणं गरजेचं आहे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चौकार खेचलाय आणि त्रिमूर्ती वॉरियर संघाकडं नव चैतन्य प्राप्त झालंय पुन्हा एकदा बंगाली रसगुल्ला राजगुल्ला बुलंदीपावर पुस्तक षटकार येते पहा मैदानाच्या आतमध्ये विकास भाऊ दाते बाद झाले सरपंच रवीदादा काळे बाद झाले त्यानंतर त्याला कळलं की इथं सूत्र माझ्या हाती घ्यावं लागतील आकाश दातेनं तीन चेंडू मध्ये दहा दावा खेचलात मित्रांनो टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत खेळाडूचा आहे आकाश दाते काय क्रिकेट खेळलंय अशा पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये झालं तर खर तर मैत्राच्या हातमध्ये तर प्रेक्षकांना सुद्धा मजा येते पाहायला पहा जिंकण्यासाठी बनवायच्या नऊ चेंडू आणि पंचवीस धाबा ओ सूरे चेंडू असेल सूरे चेंडू असेल इथे पहा चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर होईल फरार येईल चौकार इकडे आपापसात चर्चा चालू आहे तुम्हाला कुणी काहीही बोललेलं नाही सामना चालू करून घ्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमित पंडित सर या पंचांच्या बाबतीत मी तुम्हाला सर्वांना सांगेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ही व्यक्ती पंच म्हणून त्या ठिकाणी जात असते खूप मागणी या पंचांना मात्र निश्चितपणे आहे त्यामुळं आपण इथे पाहतोय अतिशय योग्य असा निर्णय तर अमित सरांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतोय संघाचा धावपलक जर बघितलं तर इथे दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इथे पहा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघाचं धावपलक मात्र अस्थिरवलेलं आहे अजूनही संघाचा धावपलक जर बघितलं आहे तर मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र दोलायमान स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आत सात चेंडू आणि एकवीस धावा सामना कुठं होता कुठून कुठं पोचलाय याची दे याची डोळा आपण पाहिलेला आहे अप्रतिम चेंडू असेल इथे पा काय होईल जेल गेलाय चेंडू होईल फरार येईल चौकार चार दबा वैभवला मात्र चेंडून चकवा दिलाय वैभवचे मात्र प्रयत्न चांगले होते परंतु चेंडू सरशीच्या बाहेर वैभवच्या हातातून त्या ठिकाणी चकवा दिलाय आणि चेंडू बाहेर गेलाय कारण मैदानाच्या हातमध्ये पाहतो आहे संघाच्या धावपालकावरती त्रिमूर्त वॉरियर संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संघाचा धावपालक जे जाऊन पोहचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये त्रेपन्न धावा सहा चेंडू मध्ये जिन सतरा धावांचं लक्ष त्रिमूर्ती वॉरियर संघाला अजून काही होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये सहा चेंडू आणि सतरा धावांचं लक्ष सतरा म्हणलं की खतरा असत त्यामुळं सांगू शकत नाही त्रिमूर्त वॉरियर संघ जिंकेल की सांगवे पॅटर्न संघ जिंकेल हे मात्र नक्की सांगू शकल नाही शकत नाही पाहूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नेम नितीन दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आले सहा चेंडू आणि सतरा धावा मैदानाच्या हातमध्ये स्ट्राईकला खेळतोय अक्षय शेळके मात्र मैदानाच्या हातमध्ये स्ट्राईकला खेळतोय सहा चेंडू आणि सतरा धावा सामना त्रिमूर्ती वॉरियर संघ जिंको किंवा सांगवी पॅटर्न संघ जिंको इथे प्रेक्षकांना काही देणं घेणं नाहीये परंतु क्रिकेटचा सा खेळ चांगलं होणं गरजेचं आहे ही मात्र भूमिका मात्र नक्कीच महत्वपूर्ण आहे ओ इथे नो चेंडू नो चेंडू मात्र इथे दिलेला आहे नो चेंडू मात्र दिलेला आहे पहा अप्रतिम पंच त्या ठिकाणी पाहायला मिळतील अमित सरांनी मात्र दिलेला योग्य असा निर्णय इथे मात्र नक्कीच आहे तर नाणेफेक आपण इथे करणार आहोत इथे नाणेफेक आपण करणार आहोत शिवबा शु वॉरियर्स आणि रुद्रा फायटर्स या दोन सामन्यांचं सा इथे नाणेफेक होईल इथं उद्योग नाही ना झाली ना चला शिवबा वॉरियर्स आणि दुसरा जो संघ आहे त्या संघाच्या संघने आपण इथे या चला वेळ लावू नका विनंती असेल सहा चेंडू आणि पंधरा धावांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल बॅच ची कडा असेल सिंगल तर घेतली गेलेली आहे पाता पाहता दुसऱ्या धावासाठी पालन केलं जात आहे दुसरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण केलेली आहे पहा इथे थोडीशी मिसफील्ड तिसरी धाव झाली असती परंतु नकार दिलाय संघाचा धाव पल सत्तावन्न धावा पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी तेरा धावांचं लक्ष पाच चेंडू आणि तेरा धावांचं लक्ष इथे मात्र बनवायचं आहे पाच चेंडू आणि तेरा धावांचं लक्ष इथे मात्र असणार आहे पहा काय होईल इथे दगधग वाढायला लागलेली आहे मित्रांनो पाच चेंडू आणि तेरा धावा हो सुरे चेंडू आहे इथे अप्रतिम चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू पाहूया काय होईल इथे नो चेंडू मात्र दिलाय नो बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलाय नो चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दिला गेलेला आहे पहा इथे काय होईल अठ्ठावन्न धावा धावाल कर्थी चार गाडींच्या मोबदल्यामध्ये इथे पाहायला मिळणार आहे नाही चलेगा एक्का दुक्का या पर मारा पडेगा चौका छक्का काय होईल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटचे काही चेंडू बाकी बारा धावा धावपालकावरती अजूनही करायच्यात अप्रतिम चेंडू असेल इथे मात्र काय होईल झेल होणार की नाही सिंगल तर घेतली दुसरी धाव होणार दुसरी धाव मात्र सहजरीत्या पूर्ण दोन धवा धावपलक्यावरती ज्या निश्चितपणा असतील आणि धवपलक जाऊन पोचणार आहे साठ धवा चार कड्यांच्या मोबादल्यामध्ये चार छेंडू मध्ये अजूनही दहा धावा बनवायच्यात सामना कुठं होता कुठून कुठं आलाय याची देय याची डोळा आपण पाहिलेला आहे मित्रांनो सामना जर आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे चार छेंडू मध्ये दहा धावांचं लक्ष हो, हो। इते चुंडू सरल सीमा रेशे जा बाहर खुल भरार यल सबकर चार दबा अबे सावन तो छोड़ धूप में भी बरसात अबे सावन तो छोड़ धूप में भी बरसात होगी अजी सावन तो छोड़ो जब तुम खुद पहचानेगा और तू तेरी खुचं बी मुलाखत खुदचं होगी जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र फार मोठं गमासन केलं जात फार मोठं आक्रमण चढवलंय फार मोठं गमासन त्या ठिकाणी इथे पाहायला मिळणार आहे हो ओहो। ला हो ला जबाब होईल फरार येईल चौकार चार धाबा जिंकण्यासाठी बनवायच्याच अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी दोन चिंडू आणि दोन धावांचं लक्ष इथ कुणाला बीपीचा त्रास असेल कुणाचा हाडचा त्रास असेल तर सामना बघू नका आयोजक जबाबदार त्याला राहणार नाही कारण दोन चेंडू आणि दोन धावांचं लक्ष आहे टॉस मात्र नक्कीच आपण कळू सामना जरा डोलामॅन स्थितीमध्ये आहे शोभा संघानं टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय याची नोंद घ्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडू आणि दोन धावांचं लक्ष रोखलेले श्वास वाढलेली उत्कंठा पाटीरकांचा जल्लोष आणि शौकिनांच्या साक्षीनं चालू असलेला गमासान संघर्ष त्याचं नाव आहे मित्रांनो क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट दोन चेंडू आणि दोन दबा <laughs> चेंडू सरळ सीमारश्च्या बाहेर चार दबा होईल फरार हिल चौकार चार दबा विजय संघाचा स्वागत आणि पराभूत संघाचा मनापासून आभार मुश्किल है लेकिन मुमकिन नहीं है चला सरपंच मारता का आम्हाला <laughs> पैलवान दादा पवार महाराजा ग्रुपचे अध्यक्ष आमच्या स्नेही आमच्या मार्गदर्शक आमच्या उभ्या आयुष्यामध्ये खर तर अशा मंडळींचा फार मोठा वाटा आहे अशी मंडळी आमच्या आयुष्यामध्ये आलेली आम्ही आमचं भाग्य समजतो तर पैलवान दादा पवार तर मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचं वितरण आपण इथे करणार आहोत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचं वितरण मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराचं वितरण आपण इथे करणार आहोत इथे मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराचं वितरण होणार आहे आणि पहा गिफ्ट काय दिलं जाईल आयफोन मात्र गिफ्ट दिला जाईल वा विकास भाऊ दाते अभिनंदन चला विनंती आहे खूप आवडला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद गेनबाव दादा बोराडे गेनबाव दादा काळे यांच्या शुभास तर इथे बक्षीस वितरण होत आहे टाळ्यांच्या कद्रामध्ये स्वागत करायचंय खूप खूप अभिनंदन घेवाळा घे अजून घे इथे दादा कुरुंदळे यांचाही सन्मान इथे होतोय पहिल्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराचं वितरण होत आहे बर हरकत नाही फास्ट घ्या फक्त टाळ्यांच्या गात्रामध्ये स्वागत करायचं संदीप भाऊ साठी खूप खूप स्वागत आणि दादा काळे विजयानं तुमची सुरुवात झालेली आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सरपंच रवी दादा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा चला सरपंच पप्पू दादा पप्पू दादा विनंती आहे पाहुणे तीन वाजलेत चला वेळेची बचत करा सामना चालू करून घ्या सामन्याला मात्र इथे प्रारंभ होईल दोन मिनटं मे थांबवा ओके ठीक आहे चला वैयक्तिक पहिलं सांगे पहिलं षटक मात्र सुरू झालंय आणि मला वाटतं इथे चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर जाईल चौकर आलाय बक्षीस मात्र इथं आलेलं आहे संगमाला किरण शेट डांगे प्रत्येक षटकारासाठी संदीप प्रत्येक षटकारासाठी संदीप पवार आणि ना पप्पू डांगे संदीप पवार आणि पप्पू डांगे डांगे दोनशे रुपये यांच्या वतीनं दोनशे रुपये का त्यांच्यासाठी दोनशे यांच्या वतीनं यांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जे बक्षीस दिलं जाणार आहे या मैदानाच्या आतमध्ये वैदिक पहिल्या आणि सांगे पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी वैद्यकी पहिल्याने सांगे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकतोय विजू कुरुंदळे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी आहे स्ट्राईकला जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये तर योगेश मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक केला आहे हो फुलटास्पे चेंडू मात्र नक्की जिथे पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये इथे पहा चेंडू सरळ सीमा ऋषीला भेटून जातोय सोनं सांगवी प्रीमियर लीगचा बहारदार फटका देखना फटका चार रन जाव्या मैदानाच्या आतमध्ये इथे चौकाराच्या सह्यानं संघाचा धावपलक मात्र वाढेल जाऊन पोहोचणार आहे आठ दौसंख्येवरती संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे लॉंगॉपच्या ते सांग चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळेल संतोष भाऊ डांगे चित्त्याच्या चपळेन चेंडूला पाठपुरावा होणार आहे चेंडू पकडलाय त्याच संघाचा धावपलक मात्र इथे वाढेल जाऊन पोहोचणार आहे दहा दौसंख्येवरती धावपलक जाऊन पोहोचणार आहे दहा अंकाचं समीकरण मित्रांनो तुम्हाला सांगायला जर गेलं तर इथे सचिन तेंडुलकर नावाचं वादळ तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये पाहिलेलं असेल सचिन तेंडुलकर रन मशीन म्हणून त्या ठिकाणी या खेळाडूला त्या ठिकाणी पाहिलेला आहे जर्सी क्रमांक जर बघितला तर दहा क्रमांकाचा जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकर त्या ते ठिकाणी परिधान करत होते मित्रांनो या धावांचा पाठलाग सुद्धा विराट कोहलीनं केला आपण त्या ठिकाणी पाहतोय दहा दौस धावपलक मात्र धावपलक धावपलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे दुपारचा सत्र आहे संत गतीचं वातावरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे शांत असं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फार मोठं घमासन मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे धावपळक जर बघितलं तर निश्चितपणानं धावपळक जाऊन पोहोचणार आहे दहा धावसंख्येवरती अदर्मेंटच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये असणार आहे ओ सुरे चिंडू असेल मिड विकत सर ताकदवड फटका असेल बुलंदी पॉवर पुस्तक सोन सांगवे प्रीमियर लीगचा चा देखना फटका छेरान षटकार षटकाराच्या सयना संघाचा धावफलक मात्र जाऊन पोहोचणार आहे सोळा धावसंख्येवरती संघाचा धावफलक मात्र जाऊन पोहोचणार आहे मग अशी असं वाटत होतं अगदी त्रिमूर्ती वॉरियर संघ आणि सांगवी पॅटर्न्स या संघामध्ये जो सामना चालू होता मित्रांनो असं वाटलं होतं की कदाचित त्रिमूर्ती वॉरियर संघाचा पराभव होऊ शकतो असं वाटत होतं परंतु तो, तो पराभव न होता तिथं विजयनं सुरुवात खरं तर मात्र मैदानाच्या आतमध्ये या संघाला मात्र निश्चितपणानं केली गेली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी सलामीची आणि आघाडीची जुडी जी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम त्या ठिकाणी तळ ठोकून आहे अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फार मोठं घमासन फार मोठं तुंबळ युद्ध हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत काय होईल इथे मैदानाच्या आतमध्ये जे दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे कडा काय होईल तर विनंती असेल पंचांचा निर्णय अंतिम निर्णय पंचांनी विचार करून निर्णय द्यायचा आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे पंचांनी नो घोषित केलाय का पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे पंच निर्णय अंतिम असणार आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे धन्यवाद सुरज चेंडू असेल मिड विकेटच्या दिसणं इथे पहा मैदान मैदानाच्या आतमध्ये लोकांच्या दिसण्याचा चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय आणि इथे पहा प्लाय परंतु फ्री हिट मात्र इथे असेल ऑन फील्ड मात्र पंच त्या ठिकाणी देत आहेत तेवढा अधिकार पंचांना आहे त्यामुळं विनंती असेल तिथं जो काही निर्णय असेल तो योग्य असा निर्णय नक्कीच पंचांचा असेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही थोडं पाय उचलून घ्या आम्ही सर प्लीज फास्ट थांबा पण सर निर्णय देऊ शकतात निर्णय आपापस आप चर्चा नको यात आता संतोष भाऊ इथे फेल्ड डिलेवरी मात्र असेल आताचा निर्णय मात्र फेल्ड डिलेवरी सिंगल रन मात्र नक्कीच इथे असेल आणि धवपळक जर बघितलं तर अठरा धावा धबलक्यावरती दरम्यानच्या काळामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत आपण पाहतो आहे गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर मात्र निश्चितपणानं हरी हरी मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवर आहे हरी मात्र आपल्या संघाला मात्र निश्चितपणानं यश मिळवून देणार आहे पहा हरी मात्र काय करतो आहे हे मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळेल चला संतोष नवीन गोलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी असेल संतोष भाऊ मात्र मैदानाच्या आतमध्ये हरी अप्रतिम चेंडू मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळेल इथे पहा अप्रतिम धाव घेण्याचा प्रयत्न ओहो पंचागड प्रश्नांची सरबत्ती बोट आकाशाचा वेद आणि फलंदाज ताड़ी। ताड़ी। संघाचा धोपलक मात्र जाऊन पोहोचेल मात्र दरम्यानच्या काळामध्ये अगदी धावपलक जे जाऊन पोहोचणार आहे अठरा धावा धावपलक्यावरती जे निश्चितपणानं असेल आपण इथे पाहतोय अठरा क्रमांकाचं समीकरण जर सांगायला गेलं तर मित्रांनो विराट कोहली नावाचा जो खेळाडू होता त्या खेळाडूचा जर्सी क्रमांक अठरा होता न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रवीण काळे मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर्स मात्र निश्चितपणानं आलेला आहे पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय होईल मैदानाच्या आतमध्ये फार मोठं घामासान मात्र निश्चितपणानं पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर हरी अर्थात संतोष भाऊ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील पाहूया या चेंडूवरती मात्र काय होईल अप्रथम चेंडू असेल संघाचा धावपालक मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे आणि धावपालक जाऊन आहे एकोणीस धाबा धावपलकावरती दरमिनच्या काळामध्ये अगदी जाऊन पोहोचलेले आहेत एक आघाडीच्या मोबदल्यामध्ये पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे हरी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यानच्या काळामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं षटक हे मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे काय होईल इथे मात्र दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पहा अप्रतिम चेंडू असेल पुन्हा एकदा निर्धव चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतो आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर दोन्ही फलंदाज इतके ताकदवान आहेच एवढे इतके तर फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांची असणार आहे की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळणार आहे पहा काय होईल ओ सुरे चेंडू असेल इथे पहा निर्दव चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो आहे अप्रतिम चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये टाकला जातोय मैदानाच्या मध्ये जर बघितलं तर प्रवीण काळे मात्र मात्र मैदानाच्या मध्ये निश्चित पाहायला मिळतोय फार मोठं तुंबळ युद्ध गमासान संघर्ष दोन वाघांची झुंज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते शेवटचा बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहा या षटकामध्ये शुभच्या चेंडूवरती काय होईल ओ सुरेख चेंडू असेल अगदी मैदानाच्या आतमध्ये शतरक्षा दूरवरती असेल चेंडू मात्र अडवण्याचा सुरेख प्रयत्न केलेला आहे एकतर घेतली पाहता पाहता दुसरी धाव मात्र पूर्ण तिसरी धाव मात्र ओ हो 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 इथे हो, पहा पंचांग प्रश्नांचं उत्तर फलंदाज मात जाऊया मैदानाच्या आतमध्ये जाऊया मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या डाव्यातला पार करून टाकलेला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पॉईंचाळीसिकडे चेंडू मात्र नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकवीस धावा धवलक्यावरती अगदी दरम्यानच्या काळामध्ये आपण इथे पाहतो आहे रुद्रा फायटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे फार मोठा रंगीन मुकाबला तर आपल्याला इथे पाहायला मिळतोय दुपारचा सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये तीन वाजून सहा मिनिटे झालेले आहेत मित्रांनो दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेलं फार मोठं घमासान संघर्ष आपण इथे पाहतो आहे फार मोठं तुंबळ युद्ध मात्र आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी लहू मात्र गोलंदाजी मार्कवर आहे अगदी मैदानाच्या आतमध्ये सौरभ आणि संदीप ची जोडी तळ आहे दोन वाघांची झुंज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते काय होईल या चंडूवरती मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे सुरेख चेंडू असेल इथे पहा एक शकवर्चा दिसेल बंद फटका असेल चेंडू सर्व सुमे बाहेर भिरकावून दिलाय ये हे चार के चौकार होईल फरार येईल चार दबा जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय संघाचं धावांचं समीकरण जर बघितलं तर सव्वीस धावा अगदी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे धावपलक मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतंय धावांचं समीकरण अगदी मैदानाच्या आतमध्ये धावांचा ओघ हा मात्र नक्कीच आटलेला आपल्याला पाहायला मिळतोय रुद्रा फायटर संघ ओ इथे पहा फटका असेल बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका पुणेरी मिरची इथे पहा छरा षटकराच्या सैन्य संघाचा धावफलक मात्र नक्कीच वाढतय जाऊन पोहोचणार आहे बत्तीस धवा धावलक्यावरती दोन गणेच्या मोबदल्यामध्ये दरमिनच्या काळामध्ये जाऊन पोहोचलेला आहे रुद्रा फायटर्स आणि शिवबा शिवभा वॉरियर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाहूया मैदानाच्या हातमध्ये षकऱ्याच्या मात्र वाढतंय वाढतं धाव आणि धावत धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सहा चेंडूमध्ये बारा धावा धाव संदीप मात्र संदीप केलेला आहे आणि सौरभ जर बघितलं तर एक चेंडूमध्ये दा एक धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे पा इथे काय होईल संदीप मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी खेळतोय आपण अप्रतिम फटका असेल इथे काय होईल ओहो हो सुरज आणि का झल टिपलाय मित्रांनो आणि बात कुणाला केलंय तिथं बात कुणाला केलंय मित्रांनो शिरूर तालुक्यामधला सर्वात भयानक खेळाडू सर्वात स्फोटक खेळाडू सँडी पवारला मात्र बाद केलाय सर्वात मोठी विकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल शिवबा वॉरियर्स संघाला न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आत होते पंकज काय तर बत्तीस दमा दाफलक्यावरती आहेत पंकज शिंदे मात्र मैदानाच्या आतमध्ये नेऊ बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे पंकज शिंदे मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल आपण इथे पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर इथे दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पंकज शिंदे मात्र सज्ज असणार आहे पहा सांडी पवार मात्र बाद झालाय या अगोदरच्या इनिंगमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा खेळ झाला मित्रांनो सांडी पवार बाद झाला त्यानंतर पंकज शिंदेनं कमालीची लढाई मैदानाच्या हातामध्ये हातात घेतली आणि लागोपाठ शेतकऱ्यांनी चौकार खेचत आपल्या संघाला यश मिळवून दिला इथे मात्र काय होईल पंकज शिंदे मात्र सज्ज असणार आहे पंचनच्या डाव्याला पार करून टाकलेले चेंडू अप्रतिम चेंडू मात्र त्या ठिकाणी मारलाय एक तर धाव मात्र नक्कीच धावपालकावरती मिळणार आहे एक धवसंख्येनं संघाचा धावपालक वाढेल जाऊन पोहोचणार आहे तेतीस धावसंख्यवरती संघाचा धावपालक मात्र नक्कीच जाऊन पोहोचणार आहे तेहतीस धावा धावपालकावरती ज्या निश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर लहू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय फार मोठं तुंबळ युद्ध तर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय फार मोठं घमासन इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय रुद्रा फायटर्स आणि शोभा वॉरियर्स असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पा इथे काय होईल रक्षणाच्या भूमिकेमध्ये महारा महाराज रक्षणाचं काम करताय संतोष भाऊ डांगे असतील त्याचबरोबर इतरत्र सर्व खेळाडू असतील सर्वांचा सर्वा मात्र नाहीच्या आतमध्ये अगदी सर्वांची फौज मात्र माहीतांच्या आतमध्ये आहे फार मोठं गमासन इथे पाहायला मिळते पहा इथे काय होईल निर्धा छोटू मात्र माहितीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ते तीस धबा ज्या निश्चितपणानं आहेत संग्राम भैया तेहतीस धावा धावाधा आहेत तेहतीस इथं बत्तीस आहेत जाऊया मैदानाच्या हातामध्ये धावांचं समीकरण मात्र नक्कीच बदलत चाललेलं आहे क्षणाक्षणाला धावांचं समीकरण आपल्याला इथे बदलताना पाहायलाच आहे शिवबा वॉरियर्स आणि रुद्रा फायटर्स असा सामना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे फार मोठं तुंबळ युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतंय मित्रांनो फार मोठं घमासान इथे पाहायला मिळणार आहे इथे पहा ब्लॉकॉलमध्ये टाकण्याचा हा ला। प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये केला ऑफच्या दिसाने चेंडू मात्र नक्कीच जातो आहे एक तर धाव मात्र नक्कीच धावपलकावरती मिळालेली आहे एक धावसंख्यन संघाचा धावपलक अगदी दरम्यानच्या काळामध्ये निश्चितपणाने जाऊन पोहोचणार आहे पस्तीस पस्तीस धावा धावपालक्यावरती तीन गणांच्या मोबदल्यामध्ये जे दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे पहा अप्रतिम धावपलक आणि अप्रतिम धावांची गणना तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे फार मोठं तुंबळ युद्ध खरं तर माहीतांनाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय जाऊया मैदानाच्या आतमध्ये संघाचं धावपलक आपण इथे पाहतोय पस्तीस धावपलकावरती संघाचं धावपालक आहे शिबा वॉरियर्स आणि रुद्रा फायटर्स असा सामना आपण इथे मैदानाच्या हातमध्ये पाहतोय पहा मैदानाच्या आतमध्ये काय होईल षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे प्रगतीपथावरती चौथ्या क्रमांकाचं इथे पहा बॅटची की बाहेर ला जवाब क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शेतरक्षक जर बघितलं तर लाला लाला या खेळाडून चित्त्याच्या चपळाईनं धावा अडवल्याच आताच्या धावा जर बघितल्या संग्राम सर तर तीन धावा धावलक्यावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत पहा इथे एक धाव मात्र संघासाठी वाचवलेली आहे लाला अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केले आहे लालानं आणि लालासाठी मात्र जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाल्या पाहिजे असो जाऊया मैदानाच्या आतमध्ये हो इथे बॅची कडा इथे पहा मारलाय सुर आणि काढलाय धूर पहा संघाचा धावपलक जर बघितलं तर आड एकोणचाळीस धावा धावपलक्यावरती ज्या निश्चितपणा चार षटक संपली चार षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक जर बघितलं पाचव्या क्रमांकाच्या षटक्याला इथे प्रारंभ होणार आहे आणि पाचव्या क्रमांकाचं षटक मात्र कोण टाकलं जाईल हे मात्र नक्कीच इथे पाहायला मिळणार पा? आहे पहा पाचव्या क्रमांकाचं षटक मात्र कोण टाकलं जाईल हे मात्र नक्कीच इथे पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर आपण इथे पाहतो आहे चिन्डू मात्र सोपवलाय हो लहू डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी खेळतोय अक्षयची सुद्धा खेळी खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये झाली या अगोदरच्या मध्ये खूप चांगले षटकार चौकार इथे पाहायला मिळाले त्याच्या माध्यमात इथे सुटला आणि चेंडूस फैल फरार येईल चौकार चार धाबा जाऊया मैदानाच्या आतमध्ये चौकाराच्या सह्यानं संघाचा धावफलक मात्र वाढेल त्रेचाळीस धावा धवलक्यावरती पाचवा क्रमांकाचं षटक मैदानाच्या हातमध्ये प्रगतीपथावरती चालू असताना चालू आहे इथे पा अप्रतिम चेंडू असेल ते तर गोलंदाजी मात्र मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळते आणि तीन गणांच्या मोबदल्यामध्ये त्रेचाळीस धावा धवलक्यावरती ज्या मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पा इथे त्रेचाळीस धावा धवलक्यावरती नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत फार मोठं घमासान तुंबळ युद्ध मात्र मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळते काय होईल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ओ सुरेश चिंडू असेल चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी आतमध्ये अडवलाय सिंगल तर घेतली आहे दुसऱ्या धाव्यासाठी पलायन होणार की नाही एकच धाव आणि एक धाव संख्येन संघाचा धावपलक मात्र वाढणार आहे वाढतं धावपलक आणि धावतं धावपलक जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये चव्वेचाळीस धावा धावपलकावरती ज्या निश्चितपणाने जाऊन पोहोचणार आहे ओ सुरे चेंडू आहे इथे पहा ताकदवान फटका असेल आणि त्याच पद्धतीचा जाईल आणि फलंदाज इथे मात्र भात विकेटचं पतन क्रिकेटमधील आत्महत्या फलंदाज बाद युवा सरपंच तर रविदादा काळे यांच्या माध्यमात तर आपण इथे पाहतो आहे एक वेगळी क्रिकेटची स्पर्धा त्यांचा संपूर्ण सहकारी मित्रपरिवार असेल सोनंसांगवी ग्रामस्थ मंडळी असतील सर्वांच्या माध्यमातून खरंतरी क्रिकेटची स्पर्धा आपण इथे आयोजित नियोजित केले गेलेली के आहे पंचेचाळीस धावा धावलक्यावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत चार गडींच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अजूनही प्रगतीपातावरती मात्र पाचव्या क्रमांकाचा आपण इथे पाहतोय पहा इथे काय होईल लहू डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत भा अप्रतिम चेंडू मात्र त्या ठिकाणी खेचलाय विजू मात्र त्या ठिकाणी चेंडूला पाठमर होणार आहे चेंडू घेतलाय पकडण्याचा प्रयत्न आहे उशिरा थ्रो मात्र त्या ठिकाणी अप्रतिम पोहोचलाय पंचकडा प्रश्न केला जातोय प्रश्नाचं उत्तर असणार आहे फलंदाजमात नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जाणार आहे विश्वास डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर्स खेळण्यासाठी सज्ज असेल संघाचा धावफलका पाणी इथे पाहतोय शेहेचाळीस धावा धावफलकावरती पाच गडींच्या मोबदल्यामध्ये जे निश्चितपणानं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आपण पाहतो आहे सकाळच्या सतरापासून अद्यापपर्यंत अतिशय रोमर्चक सामने या मैदानावरती आपण पाहिलेत रुद्रा फायटर्स आणि शोभा वॉरियर्स असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला आहे रुद्रा फायटर्स हा मात्र मैदानाच्या आतमध्ये फार मोठा कहर करताना तर आपल्याला इथे पाहतो आहे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण अगदी संग्रम भैया दुर्गे त्याचबरोबर संदीप भैया गोसवी आणि या मंडळींच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी चांगली असे क्लिअरिटी असणारी स्क्रीन आणि यूट्यूबवरती आपण त्या ठिकाणी नक्कीच सौजन्य हे पाहतो आहे इथे पाह थोडेसे मिसपेड झेल जीवनधर मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे आणि धवणं मात्र रोखू शकणार नाही संघाचा धावपलक मात्र इथे नक्कीच वाढणार आहे वाढतो धावपलक आणि धावत धावपलक मात्र इथे दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे शेचाळीस अठ्ठेचाळीस द... धावा धावपलकावरती जे निश्चितपणानं जाऊन पोहोचणार आहे ओ, सुरेश असेल इथे पहा परत एकदा झेल मात्र होणार की नाही हो हो थोडस रनिंग मात्र थोडीशी कमी पडलेली आहे झेल मात्र त्या ठिकाणी सुटला परत एकदा जीवनदान मात्र बायदाच्या आतमध्ये मिळणार आहे पहा क्षेत्रक्ष मात्र फार दूरवरती आहे आणि दूरवरून त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय शरीराशी पहा त्या खेळाडूची गोलंदाजी करणारा खेळाडू बलदंड शरीराची असणारी त्या ठिकाणी शरीराची आपण इथे पाहतोय थोडंसं त्या ठिकाणी रनअप जर बघितला तर तो थोडासा उशिरा रनअप आपल्याला तिथे पाहायला मिळालेला आहे इथे पा लॉकलमध्ये टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा जेल मात्र त्या ठिकाणी होईल पा इथे चेंडू मात्र सूर्य काढवलाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय हो 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 घेऊ का नको नको घेऊ घेतला तर होईल खतरा इथे पहा धवपळ जाऊन पोहोचणार आहे अगदी पन्नास धवा धावलक्यावरती पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे जाऊन जा पोहोचणार आहे एकावन्न धवा माफ करा एकावन्न धवा धावफलक्यावरती जाऊन पोचलेले आहेत रुद्रा फायटर्स विरुद्ध ओ सुरे चेंडू आहे इथे पा लॉंग मात्र चेंडू ढकलून दिला गेलेला आहे सिंगल धावपलक मात्र नक्कीच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ना, इथे ना, 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 ना। बवन्न धवधवलकेवरती ज्या निश्चितपणानं दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचं अंतिम षटक आपण इथे पाहतोय शेवटच्या षटकामध्ये काय होईल इथे पहा लॉंगॉपच्या देशांना चेंडू मात्र ढकलून दिला गेलेला आहे शतरक्ष मात्र थोडासा दूरवरती आहे चेंडू घेतलाय पकडलाय फेकण्याचा सुरु प्रयत्न आहे तर नंतर पहा इथे कव्हरला येण्यासाठी बा दूरवरून इतकं लांबून क्षत्रक्ष मात्र पाठमोरा झालाय वा लाजवाब क्षेत्रक्षण लाला लालाचं मात्र विषय कौतुक आहे मित्रांनो चित्त्याचा चपळाईने इथे पळतोय लाला आणि आपल्या संघाला यश मिळून देतोय शिवबा संघाचा गणागाती उसेन बोल्ट असं म्हटलं तरी चालेल मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय रिव्हर शिपचा फटका इथे पाहा मात्र इथे पाहायला मिळते सिंगल तर आहे पाहता पाहता दुसऱ्या दावासाठी पालन केला जातो दुसरी दावा मात्र इथे पा लालानं चेंडू मात्र अडवलाय पा लाला, लाला। वस बोल्ट लाला आजपासून या मित्रांनो या खेळाडूला उसन बोल्ट म्हणा कारण खरोखर त्या ठिकाणी चित्त्याच्या चपळाईनं हा खेळाडू आपल्या संघासाठी पळतोय जीवाच्या आकांतानं त्या ठिकाणी पळतोय आणि असे खेळाडू शंभरातून एखादा असतो मित्रांनो आपल्या संघासाठी सांघिक कामगिरी करणारा खेळाडू लालाचं मात्र विशेष कौतुक संघाचा धावपालक झाले सत्तावन्न धावा फलकावरती झालेले आहेच आणि शिवबा ओरियर संघाला जिंकण्यासाठी बनवायच्यात अठ्ठावन्न धावांचं लक्ष चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित सामना चालू करून घ्या आणि दादा पवार आपणास विनंती असेल आपले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा चला शिवबा वॉरियर संघ पप्पू दादा पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण लहू डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी असेल सलामीची आणि आघाडीची जुडी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल सामन्याला मात्र प्रारंभ झालाय इथे वैयक्तिक पहिल्याने आणि सांगितलं पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे मार्क गोलंदाजी मार्कवर जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये तर पंकज शिंदे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आहे आणि स्ट्राईक एंडला जर बघितलं तर पप्पू पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणानं स्ट्राईक एंडला असणार आहे पा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगल तर मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे खातं मात्र दरम्यानच्या काळामध्ये आहे आणि लहू डांगे मात्र मैदानाच्या मा, आतमध्ये दुसरा बघितला तर लहू डांगे मात्र मैदानाच्या हातमध्ये यांनी छतपणा केला असताना इथे पा सरपटी फाटका पाहायला मिळतोय सर्व सीमाराष्ट्राला भेदून जातोय बुलंदी पॉवर पोस्ट ये रास्त हे चार चौकार सौकाराच्या सहयाना संघाचा धावपलक मात्र निश्चितपणानं वाढतंय वाढतं धावपालक आणि धावतं धावपालक आपण इथे मात्र नक्कीच पाहणार आहोत जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र फार मोठं संघर्ष मात्र आपल्याला पाहायला मिळणार आकाशाला फटका काय होईल सुटला मिळलं मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीनं जर झालं तर मैदानाच्या आतमध्ये फार मोठ अडचणी निर्माण होऊ शकतात शिवबा वॉरियर संघाची फलंदाजी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर फार मोठं अपयश हे मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळत आहे पा मैदानाच्या आतमध्ये काय होईल महाराजा ग्रुपचे अध्यक्ष पप्पू दादा पवार स्ट्राईकला खेळताय पप्पू पवार एक क्रिकेटमधील फार मोठं नाव खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पा काय होईल ओ सुरे चेंडू असेल अप्रतिम चेंडू असेल तडके बंद फटका असेल हा कडा प्रहार चेंडू सरळ पश्चिम आरक्षेच्या बाहेर होईल फरार येईल चौकार चार दाबा चार संघाचा धावपलक मात्र वाढेल जाऊन पोहोचणार आहे दुसऱ्यामध्ये दहा संख्येवरती संघाचा धावफलक मात्र दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचलेला आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शिवबा वॉरियर्स विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं रुद्रा फायटर्स असा सामना खरंतर मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे पहा काय होईल इथे फार मोठं घमासन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि समीकरणं जर बघितली तर ओ इथे आकाशाला गवस्तिघाला फाटका इथे काय होईल चित्त्याच्या चपळाने त्या ठिकाणी जेल घेण्याचा प्रयत्न थोडासा फासलाय उशिरा मात्र त्या ठिकाणी खेळाडू पोचलाय आणि संघाचा धावपलक जर बघितलं तर जाऊन पोचणार आहे अकरा संख्येवरती संघाचा धावून पोचणार आहे एकतीस चेंडू मध्ये मित्रांनो बनवायच्याच सत्तेचाळीस धावा एकतीस चेंडू मध्ये सत्तेचाळीस धावांचा समीकरण असणार आहे इथे षटकार चौकार जर बसले ना मित्रांनो तर कदाचित दोन षटकार सामना संपणार आहे इथे काय होईल चेंडूला मात्र प्रारंभ केला जाईल पंकज शिंदे नवाजल्याला तुल्यबल गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय हो इथे पहा पंचांगड प्रश्नांचे सरबती केले जाते हल्ला केला जातो आहे मैदानाच्या आतमध्ये आपील मात्र केलं जातय परंतु आपील मात्र फेटाळलाय इथे मात्र पहा फलंदाबाद इथे विकेटचं पतन झालंय फलंदाज मात्र बाद झालाय आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल विनायक दाते मात्र मैदानाच्या हातमध्ये खेळणं खेळायला सज्ज असणार आहे मला वाटतं या संघामध्ये अजून बरेच खेळाडू आहे जिंकण्यासाठी अजून बनवायच्या तीज चेंडू मध्ये सत्तेचाळीस धावा आणि मैदानाच्या आतमध्ये धावपालक जर बघितलं तर अकरा धावा धावपालकावरती तब्बल झालेला आहे चेंडू मध्ये सत्तेचाळीस धावांचं आव्हान हे अजूनही मात्र पार आहे पाहूया काय होईल मैदानाच्या आतमध्ये इ ते मात्र पाहायला मिळणार आहे न्यू पॅटर्न्स मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय विनायक दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर असेल मात्र निश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र कापरे मात्र भाईदाराच्या गोलंदाजी मार्गवर असणार आहे ओ हो फटका असेल इथे पहा स्टँड डिलिव्हरी छेरान शेटकार चुछ। या अगोदरच्या मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला ना तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आहे देवेंद्र कापरे एक नावाजलेला तुल्यबल गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आहे पहा पप्पू पवार त्या ठिकाणी असणार आहे परत एकदा कहर केला जातो आहे प्रहार केला जातो आहे चेंडू सरळ सी महाराष्ट्राला भेदून जातोय चार धावा सावकार शिव शिवभा वॉरियर संघाच्या इथे धवा मात्र आपण पाहतोय चौकाराच्या सह्यान संघाचा धावपालक मात्र वाढ वाढणार आहे एकवीस धावा धावपालक्यावरती जाऊन पोहोचणार आहे इथे पहा पाच चेंडू खेळलेत पप्पू पवारनं सोळा धावा धावपालकावरती आहेत सुरेश चेंडू असेल लॉंगाच्या दसऱ्या चेंडू मात्र इथे जातोय चेंडू सरळ सी महाराष्ट्राच्या अगदी बाहेर ये रास्ता चा चा हे चार रन के चौकार स्टेट ड्राईव्ह मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चौकाराच्या सह्यानं संघाचा धावपलक मात्र वाढणार आहे पंचवीस दबाधा फलकावरती ज्या निश्चितपणाने जाऊन पोहोचलेल्या आहेत हो सुरेख चेंडू असेल इथे पा शतरक्षक थोडासा दौरुवरती आहे जागेवरती मात्र पंकज न चुंडू पकडलाय सुरेख फेक फेकलाय तोच नंतर संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे अगदी धावपलक जाऊन पोहोचणार आहे सव्वीस धावा बलक्यावरती जाऊन पोहोचणार आहे इथे सलामीची आघाडीची जोडी मित्रांनो फोडली आहे एक फलंदाज मात्र बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये जर बघितलंय तर मला वाटतं लहू टांकेला मात्र बाद केलंय आणि नक्कीच विनायकला मात्र त्याची जागा भरून घेण्यासाठी त्याला बोलवलेला आहे इथे पहा काय होईल चेंडू सरस सीमारेषेच्या अगदी आतमध्ये अडवलाय लाजवाब क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळेल धावपलक जर बघितलं तर दोन धावसंख्येनं संघाचा धावपलाक मात्र जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे अठ्ठावीस धावा धावपलक्यावरती जे दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये मध्ये आपण पाहतोय सलामीची आघाडीची जुडी ही मात्र फोडलेली आहे पप्पू पवार अजूनही तळठुकूर मैदानाच्या आतमध्ये आहे इथे काय होईल सरळ मात्र मैदानाच्या हातमध्ये लॉकॉप चे सर छोटू सरळ चार धबा चार धाव संकेत संघाचा धावलक मात्र इथे पाहायला मिळेल जाऊन पोहोचणार आहे अठ्ठावीस धबा धबलकावरती दरमिनच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे जोपर्यंत मित्रांनो पप्पू पवार मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत शिवबा वॉरियर संघ हा मात्र नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आहे हे ते मात्र नक्कीच सांगेल दोन षटकं मात्र मैदानाच्या आतमध्ये संपली आणि धौपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल बत्तीस धावा धावपलकावरती झालेले आहेत जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात चोवीस चेंडू आणि सव्वीस धावांचं लक्ष्य चोवीस चेंडू आणि सव्वीस धावा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज असेल योगेश डांगे कर्णधार संघाचा कणा मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवर असेल स्ट्राईकला खेळतोय पप्पू पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे ओहो सुरज चिंडू असेल मिळवि ताकतवर फटका असेल बंगाली रसगुला कोल्हापुरी तडका पॉवरफुल फटका सो शो सोन सांगवी प्रीमियर लीगचा देखना फटका षटकार षटकाराच्या सह्यानं संघाचा धावपलाक जाऊन पोहोचणार आहे अडोतीस धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल तेवीस चेंडू मध्ये वीस धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे इथे पा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पप्पू पवार नाबाद आठ चेंडू मध्ये सत्तावीस धाव संख्येवरती खेळत आहेत इथे पा घेण्याचा प्रयत्न सुटला जीवनदार मात्र मिळणार आहे सिंगल धावपलकावरती मात्र नक्की सिंगल धावपलक त्या ठिकाणी वाटणार आहे जाऊन पोहोचणार आहे सिंगल धावपालकानं नऊ चेंडू मध्ये अठ्ठावीस धावा धावपलकावरती ज्या निश्चितपणा असणार आहे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जर बघितलं आतिश वाघ तिथे मात्र आहेत टायगर टायगरच्या भूमिकेमध्ये खर तर कॅमेरामॅन म्हणून त्या ठिकाणी काम बघतायत रिव्हर्सिपचा फटका इथे लाज फटका असेल विनायक दातोय मात्र गरजलाय बरसलाय येतोय चौकार सकाळच्या सत्रामध्ये मात्र विकास भाऊ दाते आणि त्यांच्या सर्व संघानं चांगला खेळ केला दुपारच्या सत्रामध्ये आपण इथे पाहतोय अगदी विनायक दाते शिवबा वॉरियर संघाकडनं फार मोठं घमासन आपल्याला इथे पाहायला मिळेल रिव्हर्सिपचा फटका काय क्रिकेट खेळलं विनायकनं पहा ओ सुरेख है। इते लेक चे पाहला हो सुरेख चेंडू आहे इथे डीप लाँगलॅगच्या दिसेनं मात्र चेंडू पाहायला मिळेल चेंडू सरळ सीमा अगदी बाहेर होईल फरार येईल चौकार चार धावा शिवबा वॉरियर संघ संतोष भाऊ डांगे जल्लोष टाळ्यांचा कडकडाट संतोष भाऊ दाते मात्र खर तर सीमारषेच्या इथे समालोचन कक्षाच्या शेजारी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत हा जल्लोष होणं गरजेचं आहे मित्रांनो हा जोश होणं गरजेचं आहे मित्रांनो इथे काय होईल जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे पा सत्तेचाळीस धावा धावलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि ओ आकाशाला गवस्ती घालणारा फटका असेल इथे मात्र काय होईल शत्रक्षक मात्र दूरवरती आणि इथे पा विण एकदा क्रिकेटमधील क्रिकेट मधील आत्महत्या फलंदा तंबूच्या धक्का क्रमांक बसतोय तो मात्र दुसऱ्या क्रमांकाचा इथे नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल हरिभाऊ अर्थात आमचे संतोष भाऊ दाते दाते आणि डांगे त्याचबरोबर काळे ही अनेक मंडळी तर सोनं सांगवीमध्ये गावाच्या दृष्टिकोनातून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून मदत करणारी ही मंडळी आहेच सर्वांचं योगदान खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्कीच महत्त्वपूर्ण आहे जाऊ या मैदानाच्या हातमध्ये अगदी जिंकण्यासाठी अजून बनवायच्यात एकोणीस चेंडूमध्ये अजून अकरा धावा फक्त बनवायच्यात दोन षटकार जर संपले न, मारले ना मित्रांनो सामना त्या ठिकाणी संपणार आहे दोन षटकांमध्ये मात्र निश्चितपणानं सामना त्या ठिकाणी संपणार आहे मैदानाच्या मध्ये इथे विकेट होणं गरजेचं आहे जर मैदानाच्या मध्ये रुद्रा फायटर संघाला त्या ठिकाणी जर जिंकायचं असेल ना मित्रांनो तर इथे मैदानाच्या मध्ये रुद्रा फायटर संघ खर तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी अठरा चेंडूमध्ये अकरा धावांचं लक्ष असणार आहे अठरा मध्ये अकरा धावांचं लक्ष असेल तीन षटकं टाकली जातील षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज असणार आहे गोलंदाज संदीप पवार अर्थात सँडी मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज असणार आहे पहा सँडी मात्र मैदानाच्या आतमध्ये काय करेल संदीप पवार अन्नपूर गावचा हा खेळू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सँडी सर नवीन सामना मात्र इथे होणार आहे नवनाथ काळे सर मला इथे कळवतायच टॉस आपण इथे करणार आहोत तर मला इथे घोषणा करायची आहे संघाची विजोदादा दाते आणि प्रमोद ददा डांगे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस करणार आहोत यानंतर होणाऱ्या सामन्याचा विनंती असेल इथे समालोचन कक्षामध्ये या जाऊ या मैदानाच्या आतमध्ये संडी पवार पंचांना पार करून टाकला चेंडू इथे पा खराब कलेक्शन चेंडू होईल फरार येईल चौकार चार धावा पप्पू पवार दहा चेंडू खेळलेत मित्रांनो अठ्ठावीस धबाधाव पालकावरती खर तर मैदानाच्या आतमध्ये अकरा चेंडू खेळलेत आणि बत्तीस धमाधाव पालकावरती नाबाद पप्पू पवार खेळतायत जाऊया मैदानाच्या आतमध्ये अगदी आमचे मुन्ना बोराडे मुन्ना भाई खरं तर या ठिकाणी आहेच तर बघूया इथे पहा अप्रथम चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये हो, हो, हो इथे पहा मिस फेड चेंडू सरळ सी चौकार चार धावा एक्कावन्न फलक वरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत जिंकण्यासाठी धावपलक जर बघितलं तर पंधरा चेंडू मध्ये फक्त तीन धावांचं लक्ष आहे पंधरा चेंडू आणि तीन धावा इथे षटकार येणं गरजेचं आहे इथे पहा काय होईल पप्पू पवार या चेंडूवरती काय खेळतील हे पाहायला मिळेल पंधरा चेंडू आणि तीन धावा इथे पहा चेंडू मात्र सुरेख मारलाय सिंगल धावपालक मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे अजूनही जिंकण्यासाठी दोन धावांचं लक्ष चौदा चेंडू आणि दोन धावांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे एंडला खेळणार आहे अगदी आमचे हरिभाऊ इथे स्ट्राईक एंडला खेळणार आहे अजून दोन धावांचं लक्ष असेल आणि गोलंदाजी मार्ग पण असणार आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये एक नावाजलेला तुल्यबल गोल गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ओ स्ट्रेट ड्राईव्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सिंगल तर घेतले चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर होईल फरार येईल चौकार चार दबा शिवबा ओरियर संघाचं त्या ठिकाणी विजयी शिवबा वॉरियर संघाचा इथे विजयी मानून त्या ठिकाणी घोषणा मात्र इथे करतो आहे आणि पराभूत झाला आहे रुद्रा फायटर संघ मुन्ना भाई धन्यवाद हजेरी देत जा आम्हाला बरं वाटतं जरा तुम्ही आल्यानंतर योगेश भाऊ आमच्या कॉलेज जीवनातील मित्र आहेत किरण भाऊ दाते असतील योगेश भाऊ बोरडे असतील ही मंडळी खरंतर चांदमल ताराचंद बोरा सिटी बोरा कॉलेजमधील आमचे कॉलेज, कॉलेज जीवनातील मित्र मंडळी आहेत आणि जुने मित्र भेटलेले योगेश भाऊ क्षणिक आनंद वाटतो बरं वाटतं मित्रा तू कसा आहे फक्त बऱ्या म्हणलं ना की खूप बरं वाटतं त्यामुळं असे जुने मित्र जुने सोबती भेटणं गरजेचं आहे सुख दुःखाचा आनंदाचा आ, आनंदाचा आ, आचार विचारांचा प्रदान त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर पंचांना विनंती आहे इथे वेळ आपल्याकडे कमी असणार आहे त्यामुळं फास्ट भोजनाचा आस्वाद घ्या आणि लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचंय तर नवा सर इथे मायक्रोफोनवरती कोणाला तरी आमंत्रित करा विनंती आहे पुढील सामना छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू होणार आहे शेखर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच माहित कोणी पण पप्पू पवार कॉमेंटरी बॉक्स मध्ये आणि आपला सामनगरचा पुरस्कार घेऊन जायचा आहे पुरस्कार देना ए कुठे काय बॉल

सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना सामाजिक अर्थे कार्यकर्ते संतोष शेट डांगे यांच्या हस्ते पप्पू शेठ पवार किंग बॅट इकडे जमा करायच्या जे ग्राउंड मध्ये घेऊन फिरतायत यानंतरचा होणारा सामना सांगवी पॅटर्न वर्सेस दोस्ती इलेवन अतिशय निर्णायक असा सामना आहे कारण जो संघ सामना जिंकेल तो स्पर्धेमध्ये टिकून राहणार रा आहे जो हारेल त्याला मात्र सोने सांगवी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मधून बाहेर पडावा लागणार आहे निर्णायक सामना या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आमचे सहकारी दत्ताशे डांगे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते होतोय त्यांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे दोस्ती इलेवन संघाच्या कर्णधारांना विनंती असेल त्यांनी सुद्धा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे सांगवी पॅटर्न संघ सांग, दोस्ती इलेव्हन दोन्ही संघांना विनंती असेल आपल्या कर्णधारांनी नाणेफेक करून घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे चला सांगवी सांगाचा संघाचा नायक समालोचन कक्षामध्ये यायचंय या ठिकाणी चालू असलेला सोने सांगवी प्रेमलीगच्या खेळमेळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न असलेला बॉलिंगवरती असलेलं हे पहिलं सत्र आहे ह्या वर्षाचं या ठिकाणी मागाशी अण्णापूरचे थोडे तरुण खेळाडू मा बोलले आमच्याकडे सहा वर्षापासून ठिकाणी फेकी बॉलिंगवरती जी हाप्पी स्पर्धा होती ती बंद झाली आणि बॉलिंगवरती त्या ठिकाणी स्पर्धा चालू केली या ठिकाणी मी सकाळपासून पाहतोय अण्णापूरचे जे खेळाडू आहेत बॉलिंगवरती चांगल्या पद्धतीने खेळतात आणि बॉलिंग पण चांगली करतात त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्या तरुणाने या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी चालू केली या वर्षापासून प्रत्येक तरुण खेळाडू या ठिकाणी घडला पाहिजे आणि बॉलिंगवरती घडला पाहिजे आंतरराष्ट्रीय पार्टीवर जर खेळायचं म्हणलं तर बॉलिंगवरतीच ब या ठिकाणी स्पर्धा होती हा पिचवरती स्पर्धा होत नाही मी सुद्धा या ठिकाणी एक दहा वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये बॉलिंगवरती खेळलेला खेळाडू आहे म्हणून मी सर्व ठिकाणी विनंती करणार आहे येणारा काळ हा बॉलिंगवरती या ठिकाणी स्पिचवरती होईल क्रिकेटमध्ये आणि मी आपण सर्वांना या ठिकाणी तरुणांना असलेल्या सर्व तरुण खेळाडूंच्या वतीनं या ठिकाणी नावनातून सांगितलं की आमच्याबरोबर खेळा तर नक्कीच खेळू पण तरुण खेळाडू तुम्ही या ठिकाणी इथून पुढं घडवा अशी या ठिकाणी आपणा सर्वांना सोनी साई ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आजी माझी सरपंचाच्या वतीनं सर तरुण खेळाडूंनी विनंती करतो ह्या वर्षी नाही चान्स भेटला पण पुढल्या वर्षी या ठिकाणी हे स्पीच आणि या ठिकाणी जे ग्राउंड जर पाहिलं तर नक्की आपल्या ठिकाणी सुवर्ण संधी आहे ह्या वेळेस किती नवनाथ पाच संघ आहे पुढल्या वेळेस जास्तीत जास्त संघ या ठिकाणी सहभाग घेतील अशा ठिकाणी विनंती करतो सर्वांना सोने शुभेच्छा ठिकाणी थांबतो धन्यवाद दत्ताशे डांगे आपण आलात आपल्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व सहकार्यांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार तुम्ही जे दोन शब्द मोलाचं मार्गदर्शन केलं निश्चितच त्याचं तंततंत पालन करण्याचं काम आमच्याकडून केलं जाईल आणि निश्चितच पुढच्या स्पर्धेत सहावी टीम तुमची याड केली जाईल जुन्या खेळाडूंसाठी निश्चित तो प्रयत्न केला जाईल धन्यवाद दोस्ती इलेवन संघाच्या संघ नायकांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये यायचे आपला नाणेफेक करून घ्यायचे दोस्ती इलेव्हन चला पंचांचं जेवण उरकत आलेले फक्त नाणे फेक करून घेऊ चला दोस्ती इलेन संघाला विनंती असेल सांगवी पॅटर्न संघाचा संघ नायक समालोचन कक्षामध्ये येऊन थांबलाय विजू विनंती असेल कर्णधाराला समालोचन कक्षामध्ये पाठवायचंय आपला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे अतिशय महत्वाचा आणि निर्णायक सामना त्या ठिकाणी आपल्याला खेळवायचा आहे जो जिंकेल त्याचं मात्र आव्हान स्पर्धेमध्ये दोस्ती लेवन त्वरित कर्णधाराने यायचंय सामना चालू करून घ्यायचा आहे हिजू समीर नाही हॅलो पा समोरचा संघ आमच्या अण्णापूरला सुपर ची मॅच आहे शिरूरला मग आम्हाला तिकडे खेळायला जायचंय याची तुम्ही नोंद घ्या थोडस कार्य करा आमची मॅच पाचला आहे तिथं किरण आपली मॅच तिथं आपला खेळायला जायचंय हा कोण म्हंटला अटलाय दुसरी मॅच आपली चालू झाली ओके धन्यवाद तुमच्या तुमच्यात मिळवा बसवा

<applause> <Hello. تصفيق> ألو <هؤال> ها चला द्वस्ती इलेव्हन सांगायला विनंती असेल कृपया असं करा आपला कर्णधार शेखर बाळा चला चला धन्यवाद दोस्ती इलेवन संघाचा संघ मालक आणि संघ नायक समीर लाला शेळके समालोचन कक्षामध्ये सांगवी पॅटर्न या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आमचे मार्गदर्शक गेनबाऊ शेठ दाते आणि माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ताशे डांगे या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे दोघांनाही विनंती असेल समालोचन कक्षामध्ये यायचे आणि या महत्वपूर्ण सामन्याचा निर्णायक नाणेफेक करून घ्यायचे चला या महत्वाचा सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता शेठ डांगे आणि ज्येष्ठ सहकारी गेनबा शेठ दाते तानाजी शेठ डांगे या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते या महत्वाच्या सामन्याचा साखळी सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय या सामन्याचं महत्व किती असणार आहे जो सामना जिंकेल त्याचं आव्हान मात्र स्पर्धेमध्ये राहणार आहे सामना पराभूत झाल्यानंतर या स्पर्धेतील आव्हान संपणार आहे कोण जिंकेल कोण हरेल हे मात्र येणारा काळ आणि वेळ ठरवणार आहे नाणेफेकीचा कौल केला गेलाय आणि नाणेफेकीचा कौल दोस्ती इलेव्हन संघाने जिंकलाय आपला त्वरित निर्णय काढवायचा आहे पंचांना आणि समालोचक साहेबांना विनंती असेल आपलं जेवण झालं असेल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय आणि ताबा घ्यायचा आहे पंचांनी मैदानाचा सगळ्या खेळाडूंना विनंती असेल सगळ्यांनी आता बाहेर यायचंय महत्वाचा सामना त्या थी ठिकाणी होणार आहे एक निर्णायक सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सोने सांगवी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस यास ले ले या स्पर्धेतील साखळी सामना आणि तो साखळी शेवटचा सामना त्या ठिकाणी खेळवला जातोय अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत टॉप फोर आपल्याला मिळालेले नाहीत या सामन्यावरती मात्र दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून असणार आहे जिंका किंवा मराठी लढाई मैदानामध्ये दोन्ही संघांना आप आपल्या संघासाठी करावा लागणार आहे दरम्यानच्या काळात भाऊसाहेब शेठ दाते यांचं सुद्धा मैदानामध्ये आगमन होत आहे त्यांचं सुद्धा सोने सांगवी प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक अभिनंदन सगळ्यांना विनंती असेल त्वरित पंचन ग्राउंड सोडायचंय दोस्त इलेव्हन संघाने आपला निर्णय कळवलाय का <coughs> ओके धन्यवाद सांगवी बॅटर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलाय धन्यवाद दोस्ती इलेव्हन संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले चला पंचांना विनंती असेल त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पंच विनंती असेल या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना मैदानामध्ये खेळवला जातोय दोन्ही संघांसाठी सामना किती महत्वाचा असणार आहे या स्पर्धेमध्ये दोनही संघ आतापर्यंत तीन तीन सामने पराभूत होऊन आपला चौथा सामना एकमेकांच्या समोर खेळणार आहे जो जिंकेल त्याचं आव्हान मात्र स्पर्धेमध्ये टिकून असणार आहे जो हरेल त्या संघाला मात्र घरचा रस्ता उदारावा लागणार आहे या स्पर्धेतील आपली जागा टिकवण्यात कोणता संघ यशस्वी होतोय हे मात्र येणारा काळ आणि वेळ ठरवणार आहे चला धन्यवाद पंचांनी मैदानाचा ताबा घेतलाय दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना असणार आहे जिंका किंवा मराठी लढाई मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे दरम्यानच्या काळात विनोद सरांचं सुद्धा समालोचन कक्षामध्ये आगमन झाले यानंतरचं नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करीती नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करीती त्रिखंडात गाजत राही अशी शिबांची कीर्ती राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान जगती तुम्ही छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जाऊयाच्या अगदी आतमध्ये मध्ये शेवटचा अंतिम सामना या दिवसातील लढत मात्र चालू होणार चा हो चा आहे सोना सांगवी प्रीमियर लीग सन दोन हजार चोवीस च्या वतीनं सामन्याला मात्र प्रारंभ होणार आहे पुणे संघाचे ट्वेल्थ मॅन इथे असणं गरजेचं आहे बंधनकार असेल चला नाव सांगा प्लेअरचं बाळा अर्थात शेखर टाकळकर आणि किरण रासकर या दोघांची जोडी मात्र मात्र मैदानाच्या मध्ये असणार आहे सतीश पवार अण्णापूरगावच वादळ मात्र गोलंदाजी मार्कवर आहे मैदानाच्या मध्ये आपण इथे पाहायला मिळणार आहे फार मोठं तुंबळ युद्ध मात्र मैदानाच्या मध्ये बघायला मिळणार आहे दोस्ती इलेव्हन विरुद्ध मैदानाच्या हातमध्ये पाहतो आहे सांगवी पॅटर असा सामना मात्र रंगणार आहे <गएगा> मैदानाच्या अगदी आतमध्ये मध्ये कॅमेरामॅन इथे वाघसर मात्र इथे स्टार्ट होत आहे इथे संग्राम भैया दुर्गे मेन पंच सेटेसर स्क्वेअर लेग पंच अमित पंडित सर आणि गुणलेखनिकाच्या भूमिकेमध्ये लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून संग्रम भैया दुर्गे मी मात्र समालोचक विनोद शिंदे तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं सामन्याला मात्र इथे प्रारंभ करतोय सांगवी पॅटर्न विरुद्ध दोस्ती इलेव्हन संध्याकाळचा सत्र आहे दिवस मात्र मावळ तिकडे झुकलाय चार वाजून एकवीस मिनिट आहे चला सामना चालू करून घ्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये वैक्तिक पहिलं आणि संघे पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाणार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ मात्र मात वाघांची झुंज मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे गुरगुर करणं फुसफूस करणं ढडकाळ्या फोडणं हे प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे ओ हो 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 जबाब वा काय गोलंदाजी केली तिथे काय चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय पहा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज भिन मात्र झालेला पा, मिळतोय फलंदाज मात्र तीन तार फळा आपल्या घरावरती बुलडोजर फिरलाय आणि क्रिकेटमधील क्रिकेटची आत्महत्या मात्र पाहायला मिळतीय सलामीची आघाडीची जोडी सतीश पवारन पहिल्या चेंडू वरती मात्र गारद केली इथे पहा एक फलंदाज मात्र बाद झालाय फलंदाज बाद झालाय तो मात्र निश्चितपणे शेखर मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये साठ खेळण्यासाठी सज्ज होईल नवीन फलंदाज न्यू बॅटर्स चला नवीन फलंदाज जो फलंदाज बाद होईल ना तो बाहेर जाण्याच्या आतमध्ये आर सर्कलच्या आतमध्ये तो नवीन फलंदाज येणारा मैदानाच्या आतमध्ये पाहिजे समीर दादा शेळके युवा सेनेचे अध्यक्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत हरकत नाही समीर दादा गाव चॅम्पियन म्हटलं की हे होत असत काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात परंतु नियमावली आपल्या कडक असाव्यात आणि ते शिस्त असणं गरजेचं आहे त्यामुळे तो सांगणं गरजेचं आहे जाऊ या मैदानाच्या आतमध्ये समीर दादा शेळके मात्र मैदानाच्या आतमध्ये असतील वैयक्तिक पहिल्याने सांगे पहिल्या चेंडूवरती मात्र निश्चितपणानं चेंडू टाकलाय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र अनिश्चितपणानं फलंदाज बाद केलाय समीर दादा स्ट्राईक असतील सुरे हो सुरेख चेंडू आहे इथे पा काय होईल हो हो आज कुठून दिवस उगवलाय चिकूचा माहित नाही शिकून मात्र चांगलं क्षेत्रक्षण केलंय हरकत नाही संघाचा धावपलक इथे पाहायला मिळेल एक धाव धावपलकावरती इथे पाहायला मिळते मित्रांनो जिंकायचा असेल तर जीवाची बाजी लावून जीवाची पराकष्ठ घेऊन त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे फार मोठ तुंबळ युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दोन वाघांची झुंज मात्र मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतोय पाहूया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला काय होत हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक मैदानाच्या हातमध्ये प्रगतीपथावरती आहे पहिल्या क्रमांकाचा षटक मात्र निश्चितपणान आपल्याला पाहायला मिळत आहे फार मोठं घमासान तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे ओ इथे पा लोंगाच्या देशाला चढावलाय एक ताकदवान फटका बंगाली रसगुरहा सोने सांगवी प्रीमियर लीगचा कडा प्रहार षटकाराच्या सगळ्यानं संघाचं धावपलक मात्र वाढेल जाऊन पोहोचणार आहे सात धावसंख्येवरती संघाचं धावपलक मात्र दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे आपण पाहतोय दोस्ती इलेव्हन विरुद्ध सांगवे पॅटर्न मात्र इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ओ सुरेश शिंडू असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगल धावपलक मात्र नक्कीच पाहायला आहे सिंगल धावपलकांना संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे आठ धवसंख्येवरती षटक क्रमांक मैदानाच्या प्रगती पथावरती असताना या षटकातील अजूनही दोन चेंडू मात्र टाकले जाणार आहे सतीश पवार अन्नपूरगावचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे फार मोठी झुंज मात्र मैदानाच्या आतमध्ये दिली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंडला समीर दादा शळके मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज असणार आहे हो सुरेश चेंडू असेल इथे पहा सिंगल तर घेतले गेलेले ओ हो थोडी मिस्फीड पहा चेंडू सरासी महाराष्ट्राच्या बाहेर गुदगुल्या करून मात्र त्या ठिकाणी जातोय सहकार जाव्या मैदानाच्या सह्यानं संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे बारा धाव संख्येवरती संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे ओ सिंगल धावपलक मात्र नक्कीच घेण्याचा प्रयत्न नक्कीच नकार असणार आहे बारा धावा धावपलकावरती जे दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळाला मिळणार आहे वैजी पहिलं सांगे पहिल्या क्रमांकाचं षटक संपलाय आणि न्यू क्रमांकाचं षटक अगदी द्वितीय क्रमांकाचं षटक आणि त्या षटकाला मात्र प्रारंभ होणार आहे पा षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल सहा षटकांची धुम्मचक्र इथे पाहायला मिळेल सांगवी पॅटर्न विरुद्ध दोस्त इलेव्हन दोस्त इलेव्हन संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय पा मैदानाच्या आतमध्ये काय होईल चेंडू कुणाकडं सोपवला जाईल हे मात्र दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल फार मोठं संघर्ष खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अगदी मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर रोखण्याचा प्रयत्न केला जातोय थांबवण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातो आहे फार मोठा संघर्ष तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे स्ट्राईक जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये किरण रासकर मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला खेळणार आहे नवनाथ मात्र गोलंदाजी मार्कवर असेल नवा अर्थात नवा नवा मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे नवा आपल्या संघासाठी काय करेल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल या अगोदरच्या सामन्यांमध्ये सुद्धा नवानं आपल्या संघासाठी फार मोठं यश मिळवून दिलेलं आहे हो oh, सुरेश छेंडू असेल स्वर चेंडू असेल वाईट चेंडू असेल अवंतर धावेना मात्र संघाचा धावफलक वाढणार आहे जे जा जाऊन पोहोचणार आहे तेरा धावा धावफलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे शांत आणि स्मशानाशी शांतता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाणवतीये टाचणी पडेल आणि आवाज येईल एवढी शांतता हो मिडविकेटच्या दिशेने पहा ताकदवान फटका असेल बुलंदी पॉवर असेल सोने प्रीमियर लीगचा संघाचा धावफलक मात्र वाढणार आहे जे जाऊन पोहोचणार आहे एकोणीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जे दरबारच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी हायेस्ट धावसंख्या जर बघितली मैदानाच्या आतमध्ये तर जवळपास तर सत्तरपर्यंत आपण त्या ठिकाणी हायेस्ट धावसंख्या खरंतर या मैदानावरती आपण आजच्या पर दिवसापर्यंत त्या ठिकाणी पाहिलेली आहे आणि ती चेस सुद्धा झालेली आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आपण पाहिलेला असेल दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ त्या ठिकाणी खेळत असताना ऑस्ट्रेलिया संघाने चारशे चौतीस चा बनवल्या आणि त्या दक्षिण आफ्रि आफ्रिका संघानं सुद्धा त्या बनवल्या चेस केल्या पा क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी असे काही रेकॉर्ड्स आहेत मित्रांनो की जे बनवले जातात ते त्या ठिकाणी पार केले सुद्धा जातात मॅक्सवेल नावाचं वादळ वर्ल्ड दे कपमध्ये त्या ठिकाणी खेळलं आणि भारताचं स्वप्न थोडक्यात भंगलं आणि विश्वकप हातातून त्या ठिकाणी गेला के मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया असे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच मध्ये खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या फलंदाजीवरती आपल्या संघाला यश मिळवून दिलंय आणि इथे पा अप्रतिम फटका असेल किरण रासकरचा बहारदार कडा फटका असेल चरण षटकार षटकाराच्या सह्यानं संघाचा धावफलक मात्र दरम्यानच्या काळामध्ये वाढेल जे जाऊन पोहोचणार आहे पंचवीस धावा धाव दरम्यानच्या काळामध्ये जे जाऊन पोहोचणार आहे जाऊया मैदानाच्या हातामध्ये पंचांच्या डाव्यातला पार करून टाकलेले चेंडू शॉर्ट दिशेकडे चेंडू मात्र नक्कीच जातोय एक तर धाव मात्र नक्कीच दहापालकावरती मिळणार आहे एक धाव संख्येनं संघाचा धावपालक मात्र वाढणार आहे जाऊन पोहोचणार आहे सव्वीस दहावा धावपालक्यावरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं जे अजूनही प्रगतीपाथावरती आहे नवा अर्थात नवनाथ काळे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सांगवी पॅटर्न विरुद्ध दोस्ती इलेव्हन मात्र आपण पाहतोय सांगवी पॅटर्न मात्र काय करेल कितपत मात्र धावांचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळणार आहे हो इथे पहा आकाशाला गवस्ती घालणार फाटका शॉट लॉंग लक्ष दुसरं मात्र नक्की चेंडू पाहतोय आणि पहा इथे विकेटचं पतन पलन दादवत सोनू डांगे या खेळाडूं मात्र झेल टिपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी सव्वीस धावा धावलक्यावरती ज्या अद्यापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत या षटकातील मला वाटतं अंतिम चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल नवा नवा मात्र फार मोठा कहर करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नवनाथ काळे मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज असणार आहे पा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय विजू दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असणार आहे पा विजू दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये काय करेल हे मात्र निश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल विजू दाते सव्वीस दवादा फलक्यावरती ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत सव्वीस दवादा फलक्यावरती ज्या पाहतो पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर फार मोठं घमासान तुंबळ युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल नवा हलक्या आता चेंडू मात्र पाहायला मिळतोय सिंगल धोपलक मात्र नक्कीच इथे पाहायला मिळतोय शॉर्ट पॉईंट चा चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय संघाचा धवपलक मात्र रोखू शकणार नाहीये क्षणाक्षणाला संघाचा धावपलक मात्र बदलत चाललंय सत्तावीस धवा धावपलक्यावरती आहेच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोन षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहेत सत्तावीस धवा धावपलक्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे ज्यांनीपणा झालेले आहेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सत्तावीस धावा धावपालकावरती दोन गड्यांच्या मोबादल्यामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत फार मोठं घमासान तुंबळ युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आहे फार मोठा संघर्ष मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल सहा चेंडूमध्ये वीस धावा खेळत मात्र किरण रास्कर मैदानाच्या आतमध्ये सज्ज असणार आहे तर विजय डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चेंडूमध्ये एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये दे त्या ठिकाणी घेतले षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाला प्रारंभ होईल गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय गणेश डांगे मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे ओ हा कोटा पता चेंडू आहे इथे पा डीप फाईन लेक्चर दिशेनं मात्र चेंडू मात्र निश्चितपणानं जाणार आहे क्षेत्रक्षर मात्र थोडंसं खराब आहे मिसफीड मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अठ्ठावीस धबाध्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे पाहूया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल फार मोठं संघर्ष हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल अठ्ठावीस धावावरती दो दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच इथे पाहायला मिळणार आहे सलामीची आघाडीची जोडी तर कधीच केव्हाच फोडलेली आहे दिल्ली तो बहु दूर दिखाई दे देरी आहे इथे काय होईल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज समीर दादा आणि इतर जे खेळाडू होते सलामीची जी जोडी होती ती मात्र निश्चितपणाने फोडलेली आहे पा किरण रास्कर सहा चेंडू मध्ये वीस धाव त्या ठिकाणी खेळतोय आणि विजय डांगे दोन चेंडू मध्ये दोन धावसंख्येवरती खेळतोय आणि षट क्रमांक मैदानाच्या प्रगतीपथावरती आहे चला चालू करा पंचांना पार करून टाकलेले चेंडू इथे पहा शॉट पंचवीस कडे चेंडू मात्र नक्की इथे पाहायला मिळणार आणि चिकूकडे चेंडू मात्र जातोय चिकू त्या ठिकाणी यष्टी जर बघितली व्यायाम जरी चिकूचा कमी असला तरी चांगले चेंडू चिकू त्या ठिकाणी पकडतोय आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर संख्याचा का मात्र एकोणते धाव संख्येवरती असणार आहे पहा अप्रतिम चेंडू असेल बॅटची करा हो हो इथे पहा थोडीसी मिसफीड चेंडू सरळ सी भेदून जातोय बुलंदी पॉवर फुल स्ट्रोक हे रास्त हे चार रन के चौकार तर वैभवसारखा सारखा चेंडू त्या ठिकाणी मिसपीड होतोय असं म्हणायला काय हरकत नाही वैभव दादांचं सुद्धा फार मोठं योगदान या स्पर्धेमध्ये आहे त्यामुळं अनेक खेळाडूंचं सहकार्य आणि ही स स्पर्धा खरं तर नक्कीच आपल्याला इथे गाव चॅम्पियन म्हटली की हौसे गौशे नवसे सगळे असतात इथे पहा जेल मात्र सुटला एक तर घेतली आहे दुसऱ्या दाबासाठी पलायन केला जाईल दुसरी दाव मात्र सहजरित्या पूर्ण दोन दावसंकाचा दावला वाढेल जाऊन पोहोचणार आहे पस्तीस धावसंख्येवरती असंख्याचा धावपलाख मात्र जाऊन पोहोचणार आहे एकमेकाला दिलं जाणारा त्या ठिकाणी एकमेकांवरती केली जाणारी कुरगुडी एकमेकांवरती टाकले जाणारे डाव आणि त्या डावांची केली जाणारी उधळण ही प्रत्येक चेंडूवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे पाहूया षटक क्रमांक तिसरं जे प्रगतिपथावरती आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेश डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल पाहूया गणेश मात्र आपल्या संघासाठी काय करणार आहे काढलाय चिंडू मात्र सुटलाय जीवनदान मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचा धाव जर बघितलं तर पस्तीस धावा ज्या निश्चितपणाने असतील यात कुठल्याही प्रकारचा शंका नाही मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर बॅटर जर बघितलं तर किनर रासकर आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर विजय विजय डांगे हे दोन विजय दाते हे दोन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत पहा मैदानाच्या आतमध्ये असं अप्रतिम चिंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मला वाटतं षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं संपले तिसऱ्या क्रमांकाचा षटक संपलाय आणि चौथ्या क्रमांकाच्या षटकाला मात्र निश्चितपणानं प्रारंभ होईल उर्वरित तीन षटकांचा खेळ मात्र बाकी असणार आहे पस्तीस दबाधा पालक्यावरती फक्त दोस्ती इलेव्हन संघाच्या पूर्ण झालेल्या आहेत सांगवे पॅटर्न संघानं मजबूत पकड गारीची पकड ही मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवलेली आहे पा काय होईल इथे मैदानाच्या आतमध्ये कोण संघ जिंकेल कोण हरेल हा मात्र येणारा वेळ काळ प्रत्येक चेंडू वरती सांगून जाणार आहे जो जीत वही सिकंदर हरकर जीतने कहा जाता है चिकूवरती फार मोठ प्रेम प्रेक्षकांचं दिसतंय हरकत नाही चिकू भाऊ तुमचे प्रयत्न चांगले आहेत तुमच्या प्रयत्नांना आम्ही दाद देतो टाळ्यांच्या कदरामध्ये दे चिकूचं स्वागत करायचंय इथं टाळ्यांचा कडकडाट झालाय जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे पहा मिड विकेटच्या दिसायला एक ताकतवर फटका असेल फेकून दिलाय षटकार शेतकऱ्याच्या सह्यानं संघाचं धावपलाक मात्र वाढतंय जे जाऊन पोहोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या सह्यानं एक्केचाळीस दाऊसंख्येवरती संघाचं मात्र दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचलेला आहे गाव प्रीमियर लीग भव्य गाव चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा आणि गाव चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा म्हटलं की एकमेकांना खुन्नस देणं एकमेकांची मजा घेणं एकमेकांना शिट्ट्या वाजवणं एकमेकांची एकमेकांवरती कोरगडी करणं हे चालू असतं तो पण नावाने ना त्या ठिकाणी नाव घेणं त्या खेळाडूला चिडवणं हे त्या ठिकाणी आपण क्रिकेट खेळत असताना त्या ठिकाणी बघत असतो पहा प्रथम चेंडू त्या ठिकाणी फेकलाय चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात होता एक्केचाळीस धावपलक जर बघितलं तर धावपलकावरती जाऊन पोहोचणार आहे बेचाळीस धावसंख्यवरती संघाचा धावपलक मात्र निश्चितपणाला जाऊन पोहोचणार आहे पा मैदानाच्या आतमध्ये मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक जे चालू आहे चौथ्या क्रमांकाचं षटक हे मात्र निश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ओहो पहा चेंडू एकशे कव्हरच्या दिशेनं मात्र पाहायला मिळतोय खराब कलेक्शन चेंडू सर सीमाराष्ट्र जातोय चौका चौकाराच्या जा सह्यानं संघाचा धावपालक मात्र वाढत आहे जाऊन पोहोचणार आहे शेहेचाळीस जवा धावपालकावरती जाऊन पोहोचणार आहे निलेश भाऊ तुमचा प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू मात्र तुम्ही अडवू शकले नाही हरकत नाही इथे क्रिकेट खेळत असताना तुमचा व्यायाम असणं गरजेचं आहे तुमची बॉडी लँग्वेज ही मात्र त्या ठिकाणी सांगून जाते तुम्ही कशा पद्धतीने ओ पा ला जबाब अप्रतिम क्षेत्रक्षण आहे आणि चेंडू सरळ सी महाराष्ट्राला भेदून जातोय बुलंदी पॉवर हे ये चार येऊन चौकार पन्नास धावा धावपलकावरती नोंदवला गेलेला आहे दोस्वन संघाच्या मित्रांनो सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे टाळ्या वाजवा अर्धशतक पूर्ण झालेला जा आहे जाऊ या मैदानाच्या आतमध्ये हो होण षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवनाथ काळेवरती केलेला फार मोठा प्रहार चिंडू मैदानाच्या आतमध्ये द्या नवीन चला जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या या मैदानाच्या आतमध्ये छप्पन्न धावा धावपालकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या निश्चितपणानं होत्या त्याला चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या सूरज चेंडू असेल चेंडू मात्र बॅटच्या पाट्यात बसू शकत नाही निर्दवपजित चेंडू मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतोय चार षटक संपले मित्रांनो छप्पन्न धावा धावपालकावरती दोन गणांच्या मोबदल्यामध्ये इथे पाहायला मिळणार आहे छप्पन्न धावा धावपालकावरती लहान चिमुरडी इथे मैदानाच्या हातमध्ये जाते पिल्लू पाहेरे मंजिले को मिलते हैं जिनके स्वप्न में जान होते युही पंकोसे कुछ नहीं होता हौसलोसे उडान होते मित्रांनो चार षटकं संपली छप्पन्न धावा धापलकावरती नोंदवल्या गेल्याच दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र पाहायला मिळणार आहे पहा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला काय होईल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल बाळा बाहेर आहे बाहेर आहे इकडे 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 बाळा जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये चुकून चेंडू वेगात येऊ शकतो कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कारण अंतिम लढाई खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे अंतिम षटक नव्हे तर मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती अगदी षटक क्रमांक पाचव्या क्रमांकाचं जे निश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये जर चालू असणार आहे सेकंड लास्ट षटक सतीश पवार वैयक्तिक पहिल्या आणि दुसरे क्रमांक सांघिक पाचव्या क्रमांकाचं षटक मात्र नक्की आपण इथे पाहतो आहे चार षटकांचा खेळ संपून त्यासाठी पाचव्या क्रमांकाच्या षटकाला प्रारंभ झालाय छप्पन्न धवधाबालक्यावरती नोंदवल्यात मैदानाच्या पा आतमध्ये पाहतोय अगदी एकशे कॉर्ड असेल क्षक असेल फाईन लेग असेल मिड विकेट असेल लगन असेल लंग ऑफ असेल थर्डमॅन असेल अशा सगळ्या बाजूनं शतरक्षण त्या ठिकाणी लावलेलं ला आहे इथे पहा जेल घेण्याचा प्रयत्न हो हो सतीश पवार सुरज जेल आणि फळंदाद सतीश पवार मात्र मैदानाच्या गोलंदाजी गोलंदाजीवरती आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू पॅटर्न्स मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल अद्यापर्यंत आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय तो मात्र किरण रासकर दहा चेंडू मध्ये अठ्ठावीस धावा मैदानाच्या आतमध्ये केल्या आणि मैदानाच्या बाहेर त्याला परतावं लागलं नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय आबा झंझाड मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी फलंदाजीसाठी मात्र सज्ज असणार आहे पहा आबा काय करेल इथे पहा अप्रतिम चेंडू असणार आहे सतीश पवार अन्नापूरचे हे खेळाडू आहेत मित्रांनो अतिशय चांगला खेळ हे खेळाडू त्या ठिकाणी करत असतात कारण आपण पाहतोय अनेक वेळा हे खेळाडू खेळत असताना कित्येक वेळा चांगल्या चांगल्या संघाला चांगल्या चांगल्या फलंदाजांना या खेळाडूंना त्या ठिकाणी मैदानामध्ये पाणी पाजलेलं आहे इथे पहा मैदानाच्या आतमध्ये काय होईल हो हो सुरज झाल संतोष पवार एकदा झल आहे आणि फलंदाज मत तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल किरण व्यवहारे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल किरण व्यवहारे मात्र मैदानाच्या आठमध्ये अजे निश्चितपणानं असतील मैदानाच्या आतमध्ये पाहूया शतरक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय सतीश पवार यांच्या माध्यमातनं आपण पाहतोय सांगवी पॅटर्न मात्र मैदानाच्या आतमध्ये आज की शाम किसे काय नाम होणार आहे हे मात्र येणाऱ्या वेळ काळेमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे पाहूया सतीश पवार टू मैदानाच्या आतमध्ये किरण व्यवहारे मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज असेल हो oh, सुरेश चेंडू असेल अप्रतिम चेंडू असेल इथे पहा सिंगल धावपालक मात्र मात्र पाहायला मिळाली आहे एक तर घेतली आहे दुसऱ्या धाव्यासाठी पालन केला जातोय दुसरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण असणार आहे आणि दोन धावसंख्येनं दो संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे अठ्ठावन्न धावा धावपलक्यावरती चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय संध्याकाळचं सत्र जाऊन पोहोचलेलं आहे या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे दिवस मात्र सूर्य थोडा थोडा मावळ तिकडं झुकत चाललेला आहे हो oh, इथे oh, oh, oh. पहा स्टँड अँड डिलिव्हरी इथे पाहायला मिळते आहे स्ट्रेट ड्राईव्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच मिळतो मिळतोय संघाचं धावपलक जर बघितलं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाच संपली एकोणसाठ धावा धावपलकावरती दो पलकावरती दोस्त संघाच्या पूर्ण झालेल्या आहेत तर सतीश पवारचं विशेष अभिनंदन करावं लागेल कारण इथे तब्बल षटकं जर टाकली सतीशनं अगदी तीन षटकं टाकली दोन मग दोन विकेट त्या दोन षटकं त्या ठिकाणी टाकली गेली तीन विकेट त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि धावा जर बघितल्या तर फक्त पंधरा धावा या धावपालकावरती मैदानाच्या आतमध्ये सतीश पवारनं दिलेल्या आहेत पहा किती लाजवाब गोलंदाजी इथे सतीश पवारची म्हणावं लागेल पाच चेंडू नवीन चेंडू मात्र त्या ठिकाणी नवीन गोलंदाज मात्र त्या ठिकाणी येईल मैदानाच्या आतमध्ये अगदी निलश मात्र मैदानाच्या आतमध्ये अनिश्चितपणानं गोलंदाजी मार्कवर असणार आहे पाहूया शेवटचं अंतिम षटक मात्र टाकण्यासाठी सज्ज असणार आहे निलेश तू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय किरण व्यवहारे दोन चेंडूमध्ये तीन धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये काढलेल्या आहेत एकोणसाठ धावा दहा फलक्यावरती झालेल्या आहेत अजूनही जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या पहा काय होईल इथे पहा स्टँड अँड डिलिव्हरी उभे लावून भिरकावून दिलाय सोन संगविक प्रीमियर लीग चा कडा प्रहार येईल षटकार छराण षटकाराच्या सह्यानं संघाचं धावपलक मात्र वाटतय जे जाऊन पोचणार आहे पासष्ट दावा धवलक्यावरती ज्या निश्चितपणानं मैदाना चार्ट आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो जिंकायचं असेल तर जीवाची बाजी लावून पराकाष्ठा करून त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जिंकावं लागेल फार मोठं योगदान हे मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पूर्णता पूर्ण करावं लागेल काय होईल इथे मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे फार मोठं घमासान फार मोठा संघर्ष मात्र इथे पाहायला मिळतोय पाहूया

शटकऱ्याच्या सय्यानं संघाचा धावपलक मात्र निश्चितपणानं वाढेल वाढतं वाढतं धावपलक आणि धावतं धावपलक जाऊन पोहोचताना एकाहत्तर धावा धावपलक्यावरती निश्चितपणानं जाऊन पोहोचलेल्या आहेत इथे पहा मैदानाच्या आतमध्ये आपण सुरज चेंडू मात्र अडवला आहे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे इथे पहा अति घाई आणि संकटात नाही इथे काय होईल तर किरण मात्र इथे किरणला मात्र मैदान सोडावं लागतंय किरण व्यवहार हे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फार मोठं घमाशान हे मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी केलं जात आहे फार मोठं तुंबळ युद्ध अगदी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी खेळलं जात आहे पाहूया न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये वैभव दादा बोराडे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल पाहूया स्ट्राईकला खेळतोय मात्र विजय दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये दहा चेंडू मध्ये बावीस धावांवरती त्या ठिकाणी खेळतो आहे हो सुरेख चेंडू असेल इथे पहा लग्नाच्या देशाने चेंडू ढकलून दिला गेलाय नवा काळे मात्र त्या ठिकाणी आहे नवा नवा तर चेंडू आढळलाय चेंडू मात्र त्या ठिकाणी सुरेख फेक फेकलाय तर नंतर संख्याचा धाव फलक ज्यादा उंपू असणार आहे अगदी धाव फलक ज्यादा उंपू असणार आहे बहात्तर त्र्याहत्तर धावसंख्येवरती असंख्याचा धावपालक मात्र दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे आज नाही तर कधीच नाही इथे आजचा दिवस कुणाचा असणार आहे दुसरी इलेव्हन की सांगवी पॅटर्न पाहूया एक बाद झाला की दुसरा झाला दुसरा झाला की तिसरा झाला तिसरा झाला की चौथा झाला चौथा झाला की पाचवा झाला पाचवा झाला की सहावा झाला पत्त्याच्या डावासारखा डाव कोसळलाय इथे मात्र काय होईल अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे बहात्तर धावा धाव आहेत न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय ऋतिक दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे पा ऋतिक दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये काय करेल ओ असेल हो असले हो हो जेल घेण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय सतीश पवार मात्र थोडासा उशिरा त्या ते ठिकाणी पोहोचत आहेत आणि बहात्तर धावा धावपालक्यावरती का दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी त्र्याहत्तर धावा धावपालक्यावरती का दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेल्या आहेत सहा गडींच्या मोबदल्यामध्ये दोस्ती इलेव्हन बंदुकीतून गुळी सुटावी असा सुसट गुळीचा वेग घेत चिंडू मात्र त्या ठिकाणी गेला चौऱ्याहत्तर धावा धावपालक्यावरती ज्या निश्चितपणानं आहेच ओ, थे, मिले, जेल हो फुलटा स्पर्धेत मिळेल काय होईल झेल होणार की नाही सहा षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहेत या मैदानावरती सर्वाधिक हायस्ट स्कोर मात्र त्या ठिकाणी झालाय दोस्ती इलेव्हन संघाचा आजच्या दिवसातील चौऱ्याहत्तर धावधाव पालकावरती झालेल्या आहेत जिंकण्यासाठी बनवायच्या सांगवी पॅटर्न संघाला पंच्याहत्तर धावांचं आव्हान पार करायचं आहे सहा षटकं संपली चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती बलक्यावरती झालेल्या आहेत सतीश सर तुमचे दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायचे आहेत चला वेळेची बचत करा संध्याकाळचं सत्र आहे अमित सर थोडंसं पाणी घ्या आणि त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा चला चौऱ्याहत्तर धावा झाल्यात पंच्याहत्तर धावा जिंकण्यासाठी बनवायच्याच सहा षटकांमध्ये शेटे सर अमित सर स्टार्ट करून घ्या चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा सांगवी पॅटर्न सतीश सर चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा विनंती असेल इतिहासाच्या पानावर मनावर मातीच्या आणि विश्वासाच्या राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती विजय सारखी तलवार चालवून गेला नितडा छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला असा मर्द मराठा छत्रपती शुभा होऊन गेला जाऊया मैदानाच्या अगदी आतमध्ये सामन्याला मात्र प्रारंभ होतोय मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय वैद्यकी पहिलं सांगे पहिलं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होणार आहे गोलंदाजी मार्कवर असणार आहे समीर दादा शेळके युवा सेनेचे अध्यक्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आहे एंडला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षय तांबे मात्र मैदानाच्या आतमध्ये एंडला खेळतोय आणि ते समालोचन कक्ष मध्ये संघर्ष संघर्ष मात्र माझ्या समोर जोडला जाणार आहे जाऊया संघर्षाचा महामेरू संघर्षाला म्हटलं जाईल सोनं सांगवीचा संघर्ष मात्र नक्की जिथे समालोचन कक्षामध्ये असणार आहे पाहूया संघर्ष योद्धा वीस जानेवारीला मात्र त्या ठिकाणी पुकार त्या ठिकाणी केला आणि पहा त्या लढ्याला यश आलं मराठ्यांचं पंच्याहत्तर वर्षांचं आरक्षण जे त्या ठिकाणी रखडलं होतं ते मात्र तो प्रश्न खरी अर्थाने मार्गी लागला समीरदादा शेळके मात्र गोलंदाजी मार्कवर आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाजाचा देव म्हणून त्या माणसाला त्या ठिकाणी आता सध्यापर्यंत त्या ठिकाणी ओळखलं जात आहे हृदयामध्ये एक आगळं वेगळं स्थान या माणसानं निर्माण केलंय सकल मराठा समाजाच्या वतीनं जाऊ या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला मात्र निश्चितपणानं प्रारंभ गोलंदाज मार्ग समीर दादा स्ट्राईकला खेळतोय अक्षय तांबे आणि नॉ स्ट्रायकेनला मात्र मैदानाच्या आतमध्ये नितीन दाते ओ होची कळा ओ जेल सुटला जीवनदान जेल मात्र मैदानाच्या आतमध्ये मध्ये मिळणार आहे आणि काय होईल तिथं गचळ क्षेत्रक्षण संघाचा धावपलक मात्र वाढणार आहे वाढतो धावपलक आणि धावतो धावपलक जे जाऊन पोचणार आहे दरम्यानच्या काळामध्ये दोन धावा पंचांना पार करून टाकलेला चेंडू समीर दादा शेळके सांगवी पॅटर्न संघाकडनं मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय नितीन डांगे आणि अक्षय तांबे मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणानं सलामीची आणि आघाडीची जोडी मात्र मैदानाची नितीन दाते माफ करा नितीन दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी खेळत आहेत डी म्हटलं की दाते आणि डांगे सेम येत आहे त्यामुळे थोडं कन्फ्युजन होत आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये मध्ये इथे पहा भिरकावून दिलाय काय होईल तिथं स्टँड अँड डिलिव्हरी हो हो एका हातात झाल टिपलाय लाज बाब तिथे म्हणावं लागेल आणि विकेटचं पतन फोला अंदाजबाद प्रत्येक विकेट साठी विनायक सेल्स चे प्रोप्रायटर आदरणीय विनायक दादा दाते तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलात मनपूर्वक स्वागत खूप खूप अभिनंदन त्यांनी कळवलंय इथे आलेच त्यांनी कळवलंय प्रत्येक साठी प्रत्येक विकेट साठी ह्या मॅचसाठी किती शंभर रुपयाचं पारितोषिक असणार आहे पाहूया काय होईल इथे विनायक सेल्स कॉर्पोरेशनचे प्रोपरेटर विनायक दादा आमचे नौकरी इथे आलेले आहेत मी मनापासून इथे त्यांचं स्वागत करेल जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र काय होईल संघाचं धावपलक जर बघितलं तर दरम्यानच्या काळामध्ये दोन धावा धावफलकावरती नोंदवला गेलेले आहे जिंकण्यासाठी धावा जर बघितल्या तर ते ती चिडू मध्ये त्र्याहत्तर धावांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगवी पॅटर्न संघाला मात्र पूर्ण करायचं आहे काय होईल इथे हो सुरेख चिंडू असेल बॅट शिकाडा मात्र इथे पाहायला मिळणार आहे सिंगल धावपलक मात्र नक्कीच इथे पाहायला मिळते आहे सिंगल धावपलकांना संघाचा धावपलक मात्र वाढणार आहे जाऊन पोहोचणार आहे अगदी तीन धावसंख्येवरती संघाचा धावपलक मात्र निश्चितपणानं जाऊन पोहोचणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे सांगवी पॅटर्न विरुद्ध दोसी इलेवन असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे आणि या अगोदरच्या इनिंगमध्ये जर संघाचा धावपलक जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणानं जिंकण्यासाठी अजूनही बत्तीस चेंडूमध्ये बहात्तर धावा ह्या मात्र खऱ्या तर मैदानाच्या हातमध्ये बनवायच्यात या मैदानावरती काल मात्र नव्याण्णव धाबा धावपलक्यावरती झाल्यात आणि शंभर द धावा त्या ठिकाणी धावांचा पाठलाग या मैदानावरती करायचा होता पहा इथे मात्र काय होईल धावांचा पाठलाग जर बघितला तर थोडासा कमी आहे समीरदादा शेळके युवा सेनेचे अध्यक्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी खेळत आहेत इथे मात्र काय होईल काय होणार आहे कोणता संघ जिंकणार आहे आणि कोणता हरणार आहे ह्या मात्र येणारा वेळ काळ आपल्याला सांगून जाणार आहे जो जिता वही सिकंदर आहे पाहूया समीर दादा टू दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला जर बघितलं तर नितीन दादा दाते मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात ओ सुरेख चिंडू असेल इथे पहा चिंडू सरळ मात्र सीमारेषेच्या अगदी बाहेर भिरकावून दिलाय ये रास्त हे चार ऋणांके चौका चौकराच्या सह्यानं संघाचा वाढेल जाऊन पोहोचणार आहे सात मात्र संख्येवर काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे संध्याकाळचं सत्र आहे मित्रांनो दिवस मावळ तिकडे झुकलाय सूर्याचा पिवळा गोळा हा मात्र त्या ठिकाणी सूर्याची तीक्ष्ण किरण ही मात्र कमी होताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत वाऱ्याची झुळकही की संध्याकाळचं सत्र आहे सर्वांच्या नजरा मात्र मैदानाच्या हातमध्ये आहे आजचा सामना शेवटचा अंतिम सामना कोण जिंकणार आहे आणि कोण हारणार आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये कॅमेरामॅन तिथे मात्र निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं वाघ सर काम आहेत आपण इथे पाहतो आहे जव्य मैदानाच्या आतमध्ये अप्रथम चेंडू मात्र निश्चितपणानं पाहायला मिळतोय परंतु इथे खराब कलेक्शन मात्र चेंडूचं दिलेलं आहे पंचांना वाईट त्या ठिकाणी घोषणा दिलेल्या आहे आणि वाईट चेंडूनं मात्र समीकरण त्या ठिकाणी निश्चितपणानं वाढणार आहे नऊ धावा धावपालक्यावरती एका एकाकडे मोबदल्यामध्ये सांगवी पॅटर्न संघाच्या आणि दोस्ती इलेव्हन संघ पा मैदानाच्या आतमध्ये इथे रोखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय मिड विकेटच्या चे दिसण्या चेंडू मात्र इथे पाहायला मिळेल परंतु धावांना मात्र रोखू शकणार नाही आहे संघाचा धावपालक मात्र दरम्यानच्या काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं प्रगतीपातावरती असताना दहा धावा धावपालकावरती अनिश्चितपणानं असणार आहे दहा जर्सी क्रमांक मित्रांनो सचिन तेंडुलकरचा होता तडाके बंद फटका असेल इथे डिलिव्हरी सोने सांगवे प्रीमियर लीगचा कडा प्रहार येईल षटकार चरण षटकाराच्या संघाना संघाचा धावपलक मात्र वाढतोय जाऊन पोहोचणार आहे सोळा धाव संख्येवरती संघाचा धावपलक मात्र जाऊन पोहोचणार आहे जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्याच सत्तावीस चेंडू मध्ये एकोणसाठ धावा अजूनही बनवायच्यात काय होईल इथे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हो सुरेश चेंडू आहे अकोटापाचा चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय सरपटी फाटका मात्र नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल हो सुरेश रक्षण मात्र जर मिनच्या काळामध्ये पाहायला मिळतोय आणि इथे पहा धावांना मात्र त्या ठिकाणी रोख लावलेला आहे इथे बांध मात्र त्या ठिकाणी टाकला जातोय इथे गोलंदाज मात्र जर बघितला तर धावपाला जर बघितलं नवनात काळे नवा चार छंडू मध्ये दहा धावा धावा पालकावरती नोंदवल्यात नवानी ओ हो हो हो, 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 हो। बॅटची कळा आणि नवनाथ काळे मात्र विकेटच पतन तंबूच्या आसराला फलंदाज मात्र बाज धक्का क्रमांक बसणार आहे तो मात्र दुसऱ्या क्रमांकाचा नवनाथ काळे या खेळाडूवरती संघाची फार मोठी भिस्त होती मित्रांनो फार मोठा आधार या खेळाडूवरती होता आता मात्र नवीन फलंदाज कोण जाईल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅट कुणाकडं त्या ठिकाणी विश्वास टाकला जाईल कुणावरती त्या ठिकाणी विश्वास टाकला जाईल चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला सर सतीश पवार अण्णापूर्व गावचं वादळ जंजावच मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असणार आहे या सतीश पवारनं अण्णापूर संघाला कित्येक ठिकाणी कित्येक वेळा जिंकून दिलेला आहे मित्रांनो आज मात्र इथे सांगवी पॅटर्न संघाकडनं ऐकव प्लेस म्हणून इथे आमंत्रित केलेला आहे या खेळाडूला इथे मात्र काय होईल हे मात्र नक्कीच तिथे पाहायला मिळेल अठरा धावा धावलक्यावरती दोन गटांच्या मोबदल्यामध्ये इथे पाहायला मिळणार आहे हो 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 इथे पहा लाब फटका सोन्या सांगवी प्रीमियर लीगचा सा, सोन्यासारखा फटका षटकार मात्र मारलाय त्यानंतर धावपालक जर बघितलं तर चोवीस धावा धावपालकावरती ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत जिंकण्यासाठी अजूनही मित्रांनो जर बघितलं तर चोवीस चेंडू मध्ये एकावन्न धावांचं लक्ष हे अजूनही मैदानाच्या आतमध्ये करायचंय काय होईल इथे हे मात्र पाहायला मिळणार आहे फार मोठं घमासन इथे पाहायला मिळत आहे चोवीस चेंडू मध्ये एकावन्न धवाधपालकावरती बनवायच्या चोवीस धावपालकावरती झालेले आहेत पा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सांगवी पॅटर्न संघ सतीश पवारला मात्र इथे एकाकी किल्ला लढवावा लागणार आहे एकाकी झुंज द्यावी लागणार आहे कारण आयकॉन फ्लेअरचा भारणा खरत्र सांगवी पॅटर्न संघाकडनं केलेला आहे इथे अण्णापूरचे बरेच खेळाडू मात्र खेळत आहेत आपल्या सोनं सांगवी गावचे सुद्धा बरेच खेळाडू आहेत परंतु इथे मात्र प्रॅक्टिस जर बघितलं तर अन्नपूर गावच्या खेळाडूंची प्रॅक्टिस बऱ्यापैकी आहे कंटिन्यू खेळणारे हे प्रोफेशनल खेळाडू आहेच त्यामुळे इथे आयकॉन म्हणून या खेळाडूंना त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी के पाचारण केलेलं आहे पहा इथे काय होईल संघाचा हो जर बघितलं तर चोवीस चेंडू मध्ये अजूनही एकावन्न धाबा ह्या बनवायच्याच काय होईल इथे इथे मात्र धनमंच्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे समीर दादा शेळके षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं टाकण्यासाठी सज्ज असणार आहे युवा सेनेचे अध्यक्ष समीर दादा शेळके एक नवाजलेला तुल्यबल गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगवी पॅटर्न संघाकडनं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे ओ, सुरेख चेंडू असेल इथे पहा अप्रतिम चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय निर्धव चेंडू मात्र नक्कीच जिथे पाहायला मिळणार आहे चोवीस मध्ये दोन धावांचं लक्ष दो चोवीस धावा आणि दोन फलंदाज मात्र नक्की त्या ठिकाणी बाद केले गेलेले आहेत पहा इथे काय होईल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे फार मोठं तुंबळ युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ओ अप्रतिम चेंडू असेल सतीश पवार मात्र गरजलाय बरसलाय इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ओ हो 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 घेऊ हो, क नको नको घेऊ घेतला तर होईल खतरा इथे पहा संघाचा धावपलक मात्र जाऊन पोचेल दरम्यानच्या काळामध्ये संघाचा धावपलक जाऊन पोहोचणार आहे पंचवीस धवा धावपलकावरती दा ज्या निश्चितपणा असणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ समसमान ताकदीचे मातब्बर तुल्यबळ आहेच दोन्ही संघ घनाघाती आहेत मित्रांनो आणि एकमेकांना एकमेकांवरती मात करण्याची संधी जी मैदानाच्या आतमध्ये दिली गेलेली आहे ती मात्र नक्कीच महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे सुरेख चिंडू असेल इथे फा फॉलो थ्रो मध्ये चिंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि कुठल्या प्रकारची धाव आणि कुठल्या प्रकारचा धोका इथे मात्र नसणार आहे पंचवीस धावा धाबलक्यावरती दोन गणेशच्या मोबदल्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे पाहूया दोस्ती इलेवन विरुद्ध सांगवे पॅटर्न संघ मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर पंचवीस धावा धापलकावरती दोन गाण्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच इथे पाहायला मिळत आहेत हो अपील मागितलं जात आहे इथे पहा मैदानाच्या आतमध्ये सतीश पवारला मात्र इथे डॉट चेंडू टाकलाय फार मोठं यश मानावं लागेल समीर दादा शेळके यांचं कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सतीश पवार नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे कारण हा या खेळाडूमध्ये ताकद आहे मित्रांनो ही ताकद इतकी ताकद आहे की कुठल्याही क्षणी सामना जिंकून देऊ शकतो ती ताकद या खेळाडूमध्ये आहे त्यामुळे या खेळाडूला रोखणं खूप गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये पाहूया सिंगल तर मात्र अप्रतिम चिंड मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक मैदानाच्या जे तिसऱ्या क्रमांकाचं अजूनही प्रगती भातावरती आहे संध्याकाळचं सत्र आहे दिवस मात्र पूर्णतः मावळ तिकडे झुकलेला आहे सर्वांच्या नजरा मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत संगवे पॅटर्न विरुद्ध दुस्ती इलेव्हन असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पा इथे काय होईल क्षणाक्षणाला मात्र चित्र बदलात चाललंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो जिंकण्यासाठी अजूनही एकोणीस चेंडू मध्ये एकोणपन्नास धावांचं लक्ष आणि षटक क्रमांक मैत्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहणार आहोत अगदी तीन क्रमांकाची षटक जे निश्चितपणानं गोलंदाजी मार्कवर जर बघितलं गोलंदाजी मार्कवर शेखर बाळा टाकळकर मात्र गोलंदाजी ओ हो 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 नो मात्र नो मात्र मात्र इथे बॉल माहीतनाच्या घोषणा केलेली आहे पहा संघाचा धावपलक जर बघितलं इथे दरम्यानच्या काळामध्ये सत्तावीस धावा धाव फलकावरती दोन गणांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत अठरा चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात मित्रांनो अठ्ठेचाळीस धावा ओ इथे पहा बॅटची कडा आणि इथे मात्र काय होईल नो चिंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये होता त्यामुळं इथे मात्र विकेट नक्कीच नसेल संघाचा धाव फलक जर बघितलं तर दरबांच्या काळामध्ये अगदी सत्तावीस धावा धावलकावरती दोन गडांच्या मोकबदल्यामध्ये निश्चितपणा असणार आहे पंचनच्या त्याला पार करून टाकलाय चेंडू आकाशाला घालणारा फटका इथे काय होईल स्टँड डिलिव्हरी मात्र नक्कीच म्हणावं लागेल कॅच विन झेल मात्र टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय अन्नपूर गावचं वादळ सतीश पवार मात्र तंबूच्या आसरायला सुरेख इथे धावपलक मात्र नक्कीच पाहायला मिळेल न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये निलेश डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल निलेश भाऊ डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल पाहूया निलेश मात्र इथे आहे इथे पा स्टँड अँड डिलिव्हरी बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक छत्रपतींचा छवा मिळतील ते सहा धावा सोन्या सांगवी प्रीमियर लीगचा सोन्यासारखा फटका सहा धावा धावपलक जर बघितलं तर चौतीस धावा दोपा धावपालका वरती आहे तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या चौदा चेंडू आणि एक्केचाळीस धावांचं लक्ष काय होईल या सामन्याचं सा? याची दही याची डोळ्या आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे ओहो फल अंदाजमत जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे पहा चौतीस चेंडू मध्ये चार धाव चौतीस धावा धाव आहे चार गाण्यांच्या मोबाईल अजूनही जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे सांगवे पॅटर्न सांगायला सामना कुठं होता कुठून कुठं आलाय याची डोळा पाहिलेला देरा चेंडू आणि एक्केचाळीस धावांचं लक्ष अजूनही मैदानाच्या आतमध्ये बनवायचं आहे पहा तेरा चेंडू आणि एक्केचाळीस धावा काय होईल सामन्याच इथे मात्र पाहायला मिळणार आहे सुरी चेंडू असेल बॅटची काढा इथे पहा मैदानाच्या अगदी बाहेर ये हे चार सह्यानं संघाचा धावपालक मात्र निश्चितपणाने वाढेल जाऊन पोहोचणार आहे अडतीस धावसंख्येवरती संघाचा धावपालक मात्र दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे चार षटकं संपलेले आहेत मित्रांनो चार षटकांच्या समाप्तीनंतर संडी पवार हनापूर गावचं एक फार मोठा उमदा खेळाडू खरं तर आपण इथे पाहतो आहे मित्रांनो अडतीस धावा धाव चार गाड्यांच्या मोबाईलमध्ये झालेल्या आहेच जिंकण्यासाठी आपण अजूनही पाहणार आहोत इथे मात्र काय होईल इथे धर्मनच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये फार मोठा संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे बारा चेंडूमध्ये सदोतीस धावा दहा धावसंख्या संख्या मात्र भरवायच्या आहेत जितना संघर्ष होगा जित उतनी ही शानदार होगी होत मध्ये पाहायला मिळणार आहे काय होईल इथे माहितीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळले हो पुलटास्पदीचा चेंडू आहे पहा जेल होणार की काय आणि इथे पहा झेल मात्र टिपला पलंद इथे पहा हॅट्रिकचा मात्र येऊन ठेपलेला आहे इथे मात्र काय होईल हे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष के महान नहीं होता जब तक ना पडे हातोड की चोट पत्थर भी भगवान नहीं होता रे हौसला व मंजर भी आएगा पैसे के पास समंदर भी चलकर आएगा थक बेटे मंजिल भी ये मुसाफिर क्या होगा और क्या नहीं होगा ये देखने को मिलेगा आने वाले समय पर अडोतीस दावा पाच घड्यांच्या मोबदल्यामध्ये पाचव्या क्रमांकाचं षटक मैदान छातमध्ये चालू आहे अकरा चिंडू आणि फक्त आणि फक्त सदोतीस धावा न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय गणेश दादा डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे वैभव मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज किरण मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आहे इथे पा काय होय हो हो सुरेख चेंडू आहे वाईट चेंडू मात्र खराब कलेक्शन इथे पाहायला मिळणार आहे अमंतर चेंडू मात्र संघाचा धावबलक वाटणार आहे जे जाऊन पोचणार आहे तर मंच काळामध्ये एकोणचाळीस जवसंख्येवरती पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे काळामध्ये जाऊन पोहोचणार आहे अजूनही जिंकण्यासाठी अकरा चेंडू मध्ये छत्तीस धावांचं लक्ष हो इथे काय होईल झेल होणार की काय हो हो सूरज झेल सुरज झेल आणि फल अंदाजमत आतापर्यंत विजून मला वाटतं जवळपास दोन ते तीन झेल टिपलेले आहेच आणि फार मोठा संघर्ष करून आपल्या संघाला योगदान दिलेलं आहे अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आज दहा चेंडू मध्ये छत्तीस धावा दहा चेंडू मध्ये चौदा मैदानाच्या आतमध्ये इथे पहा स्वेर चेंडू मात्र पंचांनी त्या ते ठिकाणी दिलेला आहे चाळीस धवा धफलक इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत सहा गडींच्या मोबदल्यामध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पहा हॅट्रिकचा चान्स हा मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे पहा इथे काय होईल अजूनही हॅट्रिकचा चान्स मात्र गेलेला नाही आहे या चेंडूवरती काय जादू होईल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल इथे पहा फलंगाबाज फलंगाबाज आणि विकेटचं पतन मित्रांनो तुम्हाला क्रिकेटचा खेळ आवडला असेल तर या गोलंदाजासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या टाळ्यांच्या कचरामध्ये स्वागत होईल इथे पहाट्रिकचा चान्स मात्र आलेला आहे आणि चान्स फक्त आलाच नाही तर तो, तो पूर्ण सुद्धा केलेला आहे टाळ्यांच्या कचरामध्ये स्वागत आणि अभिनंदन त्या गोलंदाजाचं नाव आहे कोण आहे तो किरण व्यवहारे मात्र गोलंदाजी मार्फत न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या हातमध्ये जाईल न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे चिकू डांगे मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे ओ स्क्टर चेंडू असणार आहे व्हाईट चेंडू मात्र संघाचा धावफलक वाढेल जाऊन पोचणार आहे चाळीस धबा धाव एक्केचाळीस धबा धाव फलकावरती सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये अनिश्चितपणानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे पहा सूर्य चेंडू असेल शत्रक्षक मात्र दूरवरती आहे पहा आणि सिंगल धावपालकडं मात्र इथे काहीच होणार नाही तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला फटकेबाजी ही करावीच लागेल च बी मस्ट मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे मित्रांनो काढून नक्कीच माहितीच्या आतमध्ये संघाला यश मिळवून द्यायचं आहे जिंकण्यासाठी अजूनही समीकरण जर बघितलं बेचाळीस धावा बलकावरती झालेले आहेच फार मोठा सम समान सामना इथे पाहायला मिळतोय आठ चेंडू आणि तेहतीस ते धावा मात्र इथे करायच्या ओ, हो इथे पहा काय होईल शॉर्ट फाईल लेक्चर देसानं मात्र नक्कीच पाहिला चेंडू मिळतोय चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी येईल चार धावा सेहेचाळीस धावा धफलक वरती आहेत सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय सात चेंडू एकोणतीस धावांचं लक्ष हे मात्र होणार आहे कोण जिंकल हे भविष्यवाणी कुणी सांगू शकत नाही बघूया मैदानाच्या आतमध्ये मध्ये हो पुलटा स्पर्धेत चेंडू आहे इथे मात्र काय होईल झेल होणार की काय चित्त्याच्या सप्लाईने गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूला पाठमार होत आहे एक तर घेतले दुसऱ्या धावासाठी पळायला होणार की नाही नकार जो दिला जातोय शेहेचाळीस धावा आणि अजूनही मित्रांनो जिंकण्यासाठी बनवायच्यात सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात अठ्ठावीस धावा सहा आणि अठ्ठावीस धावा सामना जवळपास सांगवी पॅटर्न संघाकडनं निष्ठा चाललाय सामना संपत चाललाय दोस्ती इलेव्हन संघ या मैदानावरती या सामन्याचा मान करी मात्र मैदानाच्या हातमध्ये ठरतो आहे सहा आणि अठ्ठावीस धावा काय होईल या सामन्याचं इथे पाहायला होईल प्रत्येक विकेटसाठी विनायक सेल्स कॉर्पोरेशनचे प्रॉपरायटर विनायक दादा दाते यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक हे मात्र निश्चितपणानं असणार आहे पाहूया विनायक दाते दोन आहेत बरोबर कारण माझं बारीक निरीक्षण आहे एका नावाच्या अनेक प्लेयर्स इथे आहेत जाऊया मैदानाच्या आतमध्ये सहा चेंडू आणि अठ्ठावीस धावा पहा इथे काय होईल शेवटचा सा अंतिम सामना पाहायला मिळतोय लॉंगाच्या दिसाने चेंडू मात्र जातोय सिंगल तर मात्र घेतली गेलेली आहे दुसरी धाव घेऊ का नको इथे पहा एक धाव घेतलेली आहे पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी सत्तावीस धावांचं लक्ष हे मात्र अजूनही मैदानाच्या हातमध्ये करायचं आहे कोण असणारा या दिवसातील या सामन्याचा मान करे सांगवे पॅटर्न की दुसऱ्या बाजूला दोस्ती इलेव्हन सांगा पहा इथे मात्र काय होईल हो इथे पहा शॉर्टमेंट विकेटच्या दिसांनी चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय स्वतः गोलंदाज मात्र चेंडूला पाठमर होणार आहे एक तर घेतली गेले आहे जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या चार चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात सव्वीस धाबा काय होणार आहे या सामन्याचं कोण सांगेल इथे भविष्यवाणी कोणी सांगू शकत नाही चार चेंडू आणि सव्वीस धाबा इथे अजून बनवायच्यात पहा शेतकार आणि चौकार जर बसले तर काही होऊ शकतं वाईट आणि नो चुंडू जर पडले तर काही होऊ शकतं ओ हो इथे पहा अप्रतिम चेंडू टाकलाय तर गोलंदाजी केली जाते विजयच्या रूपामध्ये एकोणपन्नास धावा सात गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी जर बघितलं अजूनही तीन चेंडू आणि सव्वीस धावांचं लक्ष तीन चेंडू आणि सव्वीस धावा हो इथे पहा इथे पहा चिकू मात्र फार प्रयत्न करतोय सामना जवळपास दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी बांधवायच्या ओ सुरेख चेंडू असेल इथे पा सामना जवळपास संपत चाललाय दोस्ती इलेवन संघ इथे विजयाचा कोरा कोरतोय आणि सांगवी पॅटर्न संघ जवळपास पराभवाच्या छायेत मात्र इथे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय इथे पहा नो चेंडू मात्र इथे दिलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फ्री हिट मात्र इथे असेल परंतु इथे काही फायदा होणार नाही कारण आपल्याला इथे पा, पाहायला मिळेल एक चेंडू हां जिंकण्यासाठी बनवायच्यात एकवीस धावा इथे मात्र जिंकण्यासाठी बनवायच्यात इथे पहा जल्लोष केला जातोय टी शर्ट काढून नन्ने मुन्ने बच्चे इथे पहा फार जल्लोष केलाय वा वा काय डान्स तिथे पाहायला मिळतोय